याच प्रांगणामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवण केली. मागील वर्षी याच प्रांगणामध्ये सनकादिक संतांपासून तर निळोबरायांपर्यंत सर्व संतांची कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. यावर्षी प्रभू रामचंद्रांची कथा या मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे. सर्वात आधी या मंडळाचे धन्यवाद करणं गरजेचं आहे की जे आपल्याला त्या ठिकाणी भगवंताच्या विलक्षण असणाऱ्या कथेमध्ये प्रवेश करून देत आहेत. या कथेचं माध्यम गणेश उत्सव. या गणेश उत्सवाकरिता आणि होणारी ही कथा, गणेश उत्सव अखिल भारतामध्ये, नवे भारताबाहेर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न केला जातो. घरोघर गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि बाप्पांचा कृपेचा वर्षाव सर्वांवर झाल्याकारणानं सर्वजण अतिशय आनंदी होऊन त्यामध्ये सहभागी होतात. असाच गणेशोत्सव आपण दशपूरवासी या ठिकाणी संपन्न करतो आहोत. गणपती बाप्पा का आपल्या घरी येत असतात याची कारणं अनेक वेळेला आपण श्रवण केलेली आहे, पण प्राप्त प्रसंग असल्याकारणानं संक्षिप्त रूपानं त्याचं कारण पाहून आपण पुढे प्रवास करणार आहोत. व्यासदेवांना अनेक त्या ठिकाणी पुराणांची रचना करायची आहे, अनेक शास्त्रांची रचना करायची आहे, लिखाण त्या ठिकाणी करायचं आहे जे सामान्य लिखाण नाही. महाभारतासारख्या ग्रंथाचं लिखाण व्यासदेवांना करायचं आहे. व्यासदेवांनी असा विचार केला की 1,25,000 श्लोक ज्या महाभारतात आहेत अशा महाभारताची रचना करायची आहे, 17 पुराणांची रचना करायची आहे. कोणाच्या माध्यमातून रचना करावी? कोणीतरी रायटर असला पाहिजे, लिखाणकाम करणारा असला पाहिजे. कोण असावा लिखाणकाम करणारा? म्हणून सगळ्यात पहिलं नाव जर कुठे कोणाचं आलं असेल समोर, तर ते गणपती बाप्पांचं नाव समोर आलं. आणि व्यासदेवांनी विघ्न दूर करणाऱ्या, सुख प्राप्त करून देणाऱ्या, दुःखाचं हरण करणाऱ्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती बाप्पांचं स्तवन करायला सुरुवात केली. गणपती बाप्पांना हका मारायला सुरुवात केली. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचं स्तवन व्यासदेवांनी केलं. गणपती बाप्पा प्रगट झाले, विचारलं, महाराज माझं स्मरण करत आहात, का स्मरण करत आहात, कशाकरिता स्मरण करत आहात? व्यासदेवांनी बोलायला सुरुवात केली, बाप्पा मला अनेक कार्य करायचे आहेत. नवे व्यासदेवजी महाराज भागवताच्या सांगण्यानुसार भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि भगवान विष्णूचे जे 24 अवतार श्रीमद भागवतात आपण पाहतो त्याच्यापैकी 17 अवतार व्यासदेवांचा अवतार आहे. मी स्वतः विलक्षण कार्य करण्याकरिता प्रगट झालेलो आहे आणि मला जे कार्य करायचं आहे ते म्हणजे सर्व जगाच्या समोर शास्त्र पुराणं आणून मांडायचे आहेत, इतिहास मांडायचा आहे. म्हणून मला तो इतिहास त्यांनी लिहिणारा कोणीतरी रायटर हवा आहे. मी सांगणार आहे, मी सांगत राहीन आणि तो लिहिणारा हवा आहे.
मी अनेकांकडे पाहिलं, अनेकांचा विषय विचार केला, पण रायटर मला कोणी सापडला नाही तुमच्यासारखा. तुम्ही फार बुद्धिमान आहात, तुम्ही बुद्धीची देवता आहात, तुम्ही ज्ञानप्रधान आहात, म्हणून तुमचं स्तवन करतो आहे. मला असं वाटतं, मला ज्या ग्रंथांची रचना करायची आहे त्या ग्रंथांचं लिखाण तुम्ही करावं. गणपती बाप्पा हसले आणि हसून बोलला, बुद्धीची देवता आहे ना महाराज. डोळे छोटे छोटे करून त्यांनी विचारपूर्वक बोलायला सुरुवात केली. बरेच बुद्धिमान लोक त्या ठिकाणी महाराज बोलत असताना डोळे बारीक करून बोलतात का? विचार करून बोलतात ना, म्हणून गणपती बाप्पांचे डोळे लहान का आहेत? ते विचार करणारे आहेत म्हणून तीक्ष्ण त्या ठिकाणी आहेत, बुद्धी त्यांची तीक्ष्ण आहे. त्यांनी सांगले, पहा तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहात गोष्ट खरी आहे, मी लिहायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे? अट एवढीच आहे की तुम्ही सांगतच राहायचं, सांगायला लागल्यानंतर क्षणभरही थांबायचं नाही. जर तुम्ही सांगता सांगता क्षणभर थांबले तर मी तिथून निघून जाणार, सांगतच राहिलं पाहिजे. गणपती बाप्पांनी अशी अट घातल्यानंतर व्यासदेवजींनी विचार केला, कारण व्यासदेवजी सुद्धा सामान्य नाहीत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. गणपती बाप्पा जशी बुद्धिमान आहेत तसे व्यासदेवजी सुद्धा बुद्धिमान आहेत. व्यासदेवांनी पण पर्याय शोधला, म्हणे ठीक आहे, मी सांगत राहीन आणि तुम्ही लिहित राहायचं. सांगता सांगता जर मी थांबलो तर तुम्ही निघून जाऊ शकता, पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट? अशी आहे, मी जे श्लोक तुमच्या समोर वर्णन करून सांगेन त्या प्रत्येक श्लोकाला तुम्ही लिहायचं, पण लिहित असताना प्रत्येक श्लोकाचा अर्थ आधी आत्मसात करायचा. श्लोकाचा अर्थ कळल्याशिवाय पुढचा श्लोक तुम्ही लिहायचा नाही, असं व्यासदेवाने सांगितलं. गणपती बाप्पा म्हटले ठीक आहे, लिहायला सुरुवात झाली. ज्यावेळी लिखाण सुरू झालं त्यावेळेला व्यासदेवांच्या बुद्धीतून काही कूट श्लोक बाहेर पडू लागले. जे कूट आहेत, अर्थ तर पाहताना सरळ दिसतो, पण त्याच्यातला गूढार्थ काही वेगळा असतो महाराज. काही कूट प्रकरणं संतांच्या अभंगांमध्ये पाहायला मिळतात महाराज. जसं ज्ञानोबरांनी एक अभंग रचना केली, पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावं माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. पती जन्मला माझे उदरी, पतीच माझ्या पोटी जन्माला आला, मी त्याची नोवरी झाले म्हणजे मी त्याची पत्नी झाले, याला कूट अभंग म्हणतात. अजून कूट अभंग सांगतो, ते म्हणतात मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, माशी व्याली घार झाली. हे सगळे प्रमाण तुम्ही बघा, हे कूट अभंगातले प्रमाण आहेत, याला कूट अभंग म्हणा. पण असे कूट अभंग पाहायला मिळतात. तसेच संत वाङ्मयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराज कूट अभंग आहेत. जसे संत वाङ्मयात कूट अभंग आहेत तसे त्या ठिकाणी पुराणांमध्ये सुद्धा कूट श्लोक आहेत. व्यासदेवाने ते कूट श्लोक सांगायला सुरुवात केली. आता हा कूट शब्द मोठा भयंकर आहे महाराज, खरं तो कूट करायला लावणार आहे. सारखा कूट, कूट आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेला श्रवण करत, आता पुढे ओघाने येणारच आहे. खलबत्ता येईल, त्याच्यात कूट न येईल, बऱ्याच गोष्टी कुटाव्या लागतील, हे सगळं कुटात निर्धारित असतं. तो कूट नाही घ्यायचा. हा कूट म्हणजे त्याने सरळ सरळ जर वाचलं तर अर्थ वेगळा वाटतो आणि गूढार्थ मात्र त्याच्यात वेगळा दडलेला असतो. गणपती बाप्पांनी प्रत्येक श्लोक लिहायला सुरुवात केली, पण ज्या वेळेला कूट श्लोक येऊ लागले आणि त्यावेळेला गणपती बाप्पांना विचार करावा लागला. गणपती बाप्पा विचारामध्ये दंग झाले की व्यासदेवांनी त्या ठिकाणी महाराज बाकीच्या श्लोकांची तोपर्यंत रचना करून घ्यायची. 10-5 श्लोकांची रचना झाली की एक कूट श्लोक घालायचा, म्हणजे गणपती बाप्पा विचार करत राहतील आणि आपण पुढच्या श्लोकांची रचना करायची. व्यासदेव सुद्धा बुद्धिमान आहेत, हुशार आहेत. यानंतर त्या ठिकाणी महाराज बऱ्याच काळापर्यंत लिखाण पूर्ण झालं आणि लिखाण होत असताना गणपती बाप्पांनी व्यासदेवांकडे विनंती केली की व्यासदेवजी महाराज अथक सांगत आहात, मी लिहितो आहे, लिहून लिहून थकलो. महाभारतामध्ये 1,25,000 श्लोक आहेत महाराज. एखाद्या सामान्य माणसाला जर बोलवलं आणि त्याला सांगितलं 1,25,000 असा आकडा त्या ठिकाणी अंकामध्ये कागदावर लिहून दाखव, तर एकावर किती शून्य घालायचे हे सुद्धा त्याला घाईघाई समजायचं नाही. तर 1,25,000 श्लोकांची रचना करणं ही त्याच्यापेक्षा लांबची गोष्ट आहे. एवढ्या श्लोकांची रचना त्या ठिकाणी झाली. गणपती बाप्पा लिहून लिहून थकले आणि थकून व्यासदेवांना म्हणू लागले, असं आहे महाराज आता बऱ्याच वेळापासून लिहितोय, लिहून लिहून थकलेलो आहे, मला विश्रांतीची गरज आहे, जर तुम्ही थोडीशी विश्रांती मला दिली तर बरं होईल. म्हणे किती दिवसाची रजा पाहिजे? म्हणे फक्त 10 दिवसाची रजा द्या, 10 दिवस. म्हणून गणेश चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत जे 10 दिवस आहेत, हे 10 दिवस गणपती बाप्पांच्या विश्रांतीचे दिवस आहेत. काय आहेत? विश्रांतीचे दिवस आहेत. म्हणून आपण घरामध्ये गणपती बसवतो,
नवे गणेश स्थापना करतो ती का करतो, गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विश्रांती घेण्याकरिता येतात, पण ज्याच्या ज्याच्या घरामध्ये गणपती बसवलेले आहेत, गणेश स्थापना केलेली आहे, त्या सर्वांनी 10 दिवस आपल्या घरामध्ये शांतता पाळायची. त्या काळात बायकांनी तोंडाला जरा कुलूप लावायचं, भांडण करायचं नाही, कोणावर तोंड टाकायचं नाही, आरडाओरडा करायचा नाही. लहान मुलांनी सुद्धा अतिशय शांतपणे शालीनतेनं 10 दिवस आपल्या घरात राहायचं का? आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत हा विचार करायचा. काल एक छोटी मुलगी आमच्या गाडीत प्रवासाला होती, 2-4 वर्षाची, ज्यांच्या गाडीत आम्ही गेलो त्यांचीच होती. तिनं दुकानामधले गणपती पाहिले. ती म्हणायची, दादा काय सुंदर गणपती आहेत, आपल्याला पण गणपती बसवायचा. ते म्हणे, घेऊ गणपती छोटा. नाही म्हणे, मोठा गणपती पाहिजे. तिला म्हणलं, मोठा जर गणपती आणला तर त्याचं पोट पण मोठं असणार, कारण त्याचं नाव लंबोदर. लंब म्हणजे मोठं आणि उदर म्हणजे पोट. ज्याचं पोट मोठं असतं त्याला म्हणतात लंबोदर. आता ज्याचं त्याचं तपासून घ्या ज्याने त्याने, कारण बरेच लंबोदर आहेत. लंबोदर असं ज्याचं उदर त्याठिकाणी मोठं आहे त्याला खायला पण जास्त लागणार. म्हणलं, गणपती बाप्पाला जर तुमच्या घरी आणलं आणि मोठा गणपती आणला तर जास्त खाईल. ते म्हणले, तो खोट्याचा असतो. कोण म्हटलं? छोटीशी पोरगी म्हटले. म्हणजे छोट्याशा मुलीच्या अंतकरणामध्ये संस्कार घरच्या लोकांनी केले आहेत. गणपती घरी येतो मातीचा असतो, खोटा असतो. हे सगळे जे संस्कार आहेत हे संस्कार मुलांवर करणं चुकीचं आहे. का बरं? अहो त्यांच्यावर ते संस्कार त्यांनी तसेच रुतले जातील ना, रुजले जातील ना, हा महत्त्वाचा विचार. मग लहान मुलांवर चुकीचे संस्कार होऊ नये याच्याकरिता मोठ्या माणसांवर सुद्धा चुकीचे संस्कार नाही झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा आणून बसवतात आणि गणपतीच्याच अंगावर लायटिंग सोडतात. ती चकचुक 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 करत राहते. गणपतीची अंगावर लायटिंग असते. आता तुम्ही विचार करा, कथा सांगणारा बाबा, कथा सांगणारा बाबा म्हणून या डेकोरेशन करणारे हे लावलेलं जे आहे ना, ते जर माझ्या डोक्यावर लावलं असं वरतून आणि अंगावर जर इकडून तिकडून त्या झरमाळ्या आल्या आणि लायटिंग जर चकचुक 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 करायला लागली, कसं वाटेल? सरळ गोष्ट आहे ना. का बरं असं घडतं? त्याचं कारण एकच आहे की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज गणपती बाप्पांचं अस्तित्व आपण मानत नाहीत. म्हणून गणपतीची त्या ठिकाणी मूर्ती जर घरामध्ये मूर्तिकेची आणून बसवणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा मनामध्ये भाव निर्माण करा की गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये 10 दिवस राहण्याकरिता आलेले आहेत. गणपती बाप्पा हे आपल्या घरचे पाहुणे आहेत. एखादे मोठे जर त्या ठिकाणी महाराज आपल्या घरी आले, आपलं आदराचं श्रद्धेचं स्थान असणारे आपले गुरुजी जर आपल्या घरी आले आणि 10 दिवस जर ते आपल्या घरी राहणार असले तर आपण त्यांची किती सेवा शुश्रूषा करू, त्यांचं किती स्वागत सत्कार करू. जसं त्या ठिकाणी आपण ते करणार आहोत तसंच गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर तेवढ्याच प्रेमानं आपण ते करायचं आहे. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतो, 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर लोक म्हणतात आज गणपती बुडवायचा आहे. तुम्ही ऐकतात? एकदम चुकीचा शब्द आहे हा शब्द. तुमच्या डायरीतून काढून टाका. गणपती बुडवायचा म्हणू नका. त्याला कुठं बुडवता? गणेश विसर्जन म्हणा, गणेशाचं विसर्जन करायचं आहे असं म्हणा. बुडवायचं म्हणू नका. नाही तर बुडवायचं म्हणल्यावर आणि पुन्हा महत्त्वाचा मुद्दा आणखी एक सांगतो. गणपती बाप्पांना विसर्जन करण्याकरिता ज्यावेळेला नेलं जातं त्यावेळेला मोठी सुंदर असणारी शोभायात्रा असते आणि त्याच्यामध्ये सगळे लोक नाचतात आनंदानं. ते नाचायला सुरुवात करतात. बरं, काय काय करून नाचतात आता तुम्हाला कशाला सांगू कथेत? ते नाचायला सुरुवात करतात. गणपती बाप्पाही विचार करतात की मला विसर्जन करायला चालवलंय आणि माझ्यासमोर नाचून राहिले. गणपती बाप्पा म्हणतो, थांबा, याल बरोबर वेठीस. म्हणे, कसं काय? ज्याटा मला तुम्हाला बुडवायचा प्रसंग येईल, तुम्ही भवन नदीमध्ये बुडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुमचा सुरू होईल त्यावेळेला मला हाका माराल. एका जणांना असंच गणपती बाप्पांना विसर्जन करायला लागलं नाचायला त्यांच्यासमोर आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यूजवळ आला आणि मृत्यूजवळ आल्यावर गणपती बाप्पांना हकाच मारायला लागला. बाप्पा धावा, तूच सुख करता, तूच दुःख हरता, असं म्हणून त्याने हका मारला. गणपती बाप्पा आले. आल्यानंतर याला यमानं धरलं होतं, ओढून चालवलं होतं आणि गणपती बाप्पा समोर आले. त्याला वाटलं, वा बरं झालं, आता हे गणपती बाप्पा मला वाचवणार. पण उलटंच चित्र झालं. म्हणे, काय झालं? गणपती बाप्पा त्याच्या समोर नाचायला लागले. म्हणे, तुम्ही का नाचता आहात? म्हणे, मला विसर्जन करायला नेताना तू कसा नाचत होता? तसं आता तुला त्या ठिकाणी हा काळ पकडून नेतोय, मी नाचायला लागलो. गणपती बाप्पांना विसर्जित करत असताना नाचत जायची आवश्यकता नाही. आपल्या गावामध्ये फार सुंदर प्रथा आहे. आपण टाळ पखवाच त्या ठिकाणी बरोबर घेऊन भजन करत करत त्यांनी त्यांना विसर्जन स्थानापर्यंत नेतो. म्हणजे त्यांनी गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर कशी अवस्था असावी
आपण कशी सेवा त्यांची करावी या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहणं अतिशय गरजेचं आहे. हा तरच ही रामकथा आपल्याला पचेल. कारण ज्यांच्याकरिता आपण कथा करतो आहोत, ज्यांच्या उत्सवानिमित्त कथा सुरू आहे, त्यातला भावच जर आपल्या पोटात उतरला नाही तर आपण त्या ठिकाणी महाराज या उत्सवाचा आनंद कसा घेणार आहोत. म्हणून गणेश उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहण्यासारख्या आहेत. म्हणून त्यांच्यासमोर त्या ठिकाणी महाराज अतिशय शालीनतेनं राहावं. ते आपल्या घरात आलेले आहेत असा विचार करून त्या ठिकाणी महाराज विचारपूर्वकच आपण घरातल्या लोकांनी वागा. मंडळांमध्ये त्या ठिकाणी महाराज गणपती बाप्पाला आणून बसवलं जातं, मोठं स्टेज तयार केलं जातं आणि स्टेज जवळजवळ खोली एवढ्या उंचीचा असतं. हां, वरती गणपती बाप्पा असतात आणि स्टेजच्या खाली पोथी वाचतात मंडळातले सगळे सदस्य. आता ती कोणती पोथी असते मला माहीत नाही. हां, ती काही गणेश पुराण नसतं, ते आणखी रामायण नसतं, त्याच्यात काही भागवत ज्ञानेश्वरी काही नसतं, ती वेगळीच पोथी असते मला. ती 52-53 पानाची असेल कदाचित. अशी पोथी त्या स्टेजच्या खाली वाचली जाते. गणपती बाप्पांना प्रिय वाटत असेल का? नाही. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, विचारात घेण्यासारख्या आहेत. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराज व्यासदेवांनी गणपती बाप्पांना सांगितलं, ठीक आहे तुम्ही 10 दिवसाची विश्रांती करा. गणपती बाप्पा विश्रांती करण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी थांबले आणि विश्रांती करण्याकरिता थांबलेले असताना 10 दिवस जे मधले गेले तोच हा 10 दिवसाचा कालावधी आहे. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. त्याच कालावधीमध्ये आपण या ठिकाणी श्री रामकथा करतो आहोत. रामप्रभूंचं चरित्र त्यांनी पाहतो आहोत, जी परमपावन असणारी त्यांनी कथा, जी सर्व जीवांना आनंद देणारी असणारी कथा, ती कथा रामकथा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. प्रभू रामचंद्रांविषयी काय बोलावं, रामासारखा रामच आहे महाराज. रामकथा एक श्लोकातही सांगता येते, रामकथा ही एक दिवसातही सांगता येईल, रामकथा ही त्या ठिकाणी 7 दिवसातही सांगता येते. रामकथा आपण 10 दिवस पाहणार आहोत. आमचं भांडवल थोडं कमी आहे, कारण आमची अल्पमती आहे, त्या अल्पमतीनुसार आम्ही सांगणार आहोत. यांनी पत्रिकेत जरी 7 ते 11चा टाईम टाकला असला, जो 4 तासाचा कालावधी आहे, पण सगळेच रामकथा सांगणारी मंडळी 7 दिवस कथा सांगतात आणि 3च तास रोज सांगतात. आपण त्याच्यात 10 दिवस कथा करणार आहोत आणि पुन्हा 4 तास म्हटल्यावर आमचं भांडवल जर 3-4 दिवसातच संपून गेलं मग काय करायचं. म्हणून भांडवल कमी असल्या कारणानं आपण 3च तास कथा करणार आहोत. बरोबर आहे की नाही? काय मला लाज वाटत नाही त्याची, काय लाजायचं, जे आहे ती वस्तुस्थिती सांगणं महत्त्वाचं आहे ना महाराज. असू देत. म्हणून 3 तास रोजची कथा होणार आहे आणि कथेची वेळ त्या ठिकाणी 7:30 ते 10:30 अशी असणार आहे. 7:30 ते 10:30 का बरं? ज्या लोकांनी घरे गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्याची आरती करायची असेल, जेवण खावण करून यायचं असेल, म्हणून 7:30ला त्यांनी आज जशी 7:30 वाजून गेली होती सुरू व्हायला, पण 7:30ला सुरू होईल. आणि फार दुरून दुरून भाविक मंडळी कथा श्रवण करण्याकरिता येत आहेत. आज पिंपळगाववरून, निमगाववरून, वासुंद्यावरून त्यांनी भाविक एकटी उपस्थित आहेत. यांना जर 11:30-12च्या पुढे घरी जायचं असेल तर केवढा उशीर होणार. म्हणजे 10:30 म्हणता म्हणता 11 वाजतील, 11:00 जरी निघाले तरी ही मंडळी 12 वाजेपर्यंत घरी जातील. म्हणजे त्यांनी वेळेत घरी त्यांनी पोहोचतील. पावसापाण्याचे दिवस आहेत म्हणून 3 तासाची कथा आपण या ठिकाणी करणार आहोत. ती रामप्रभूंची कथा श्रवण करण्याकरिता जसे आपण पंचकृषीतून जमा झालो, अशी रामकथा श्रवण करण्याकरिता जिथे जिथे रामकथा होत असते तिथे तिथे हनुमंतरायांचं प्राकट्य असतं. म्हणून त्यांनी हनुमंतराय कथा सुरू होण्याच्या आधी येतात, सर्वात आधी येतात आणि कथा पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांच्या शेवटी निघून जातात. म्हणून रामकथेमध्ये त्या ठिकाणी महाराज हनुमंतरायांचं वास्तव्य निश्चित त्यांनी घडत असतं. आपण त्यांची स्थापना केलेली आहे, त्यांचं स्तवन केलेलं आहे आणि आता आपण त्या ठिकाणी महाराज प्रभूंच्या चरित्राकडे प्रस्थान करत आहोत. हे लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. रामकथा ही कथा सामान्य नाही, ही कथा जीवनातली व्यथा घालवणारी आहे. आपण अनेक कथा श्रवण केल्या. श्रीमद भागवत कथा आपण सर्वांनी श्रवण केली. वास्तविक पाहता बाबा भागवत कथा सांगणारा बाबा आहे, पण तो आता रामकथा सांगण्याकरिता प्रवृत्त झालेला आहे. भागवतातही रामकथा येते पण ती रामकथा त्यांनी अतिशय संक्षिप्त असते. हां, पण इथे त्यांनी विस्तारानं रामकथा आपल्याला पाहायची आहे. याच्या आधी रामकथेची सुरुवात आमच्या जीवनामध्ये रामेश्वर क्षेत्रामध्ये झाली आणि तिथे 2 वेळेला रामकथा सांगण्याचा योग प्राप्त झाला. ही प्रभू रामचंद्रांची कृपाच आहे. त्यांनाच वाटतं आहे की आम्ही त्यांची कथा त्यांनी वर्णन करून सांगावी. म्हणून तर ही कथा त्यांनी सांगतो आहे. बऱ्याच वेळेला रामकथा सांगता सांगता त्यांनी कधी कधी श्यामय माझ्यामध्ये येईल, कारण आधी होता वाघ्या,
त्याचा नंतर झाला पाग्या, त्याचा मूळ स्वभाव राहीना, त्याचा येळकोट जाईना, असं त्या ठिकाणी ना. तसा तो आता मुद्द्यावर येणारच आहे, कधी कधी राधे कृष्ण राधे पण म्हणणार आहे, कारण तो मुद्द्यावर आल्याशिवाय राहत नाही. पण रामकथाच सांगणार आहे, पण तो श्यामही त्याला जोडून आपापच येणार, कारण तोच राम आहे, तोच श्याम आहे महाराज. तिथे श्रद्धेची गरज आहे, त्या श्रद्धेच्या माध्यमातून आपण त्याला पाहू शकतो. म्हणून रामाची कथा असली काय आणि श्यामसुंदराची कथा असली काय, कथा ही कथाच आहे. जी कथा जीवनामधील व्यथा घालवण्याचं काम करते, कारण प्रत्येक मनुष्याचं जीवन जर पाहिलं तर कुठे ना कुठे ते काही ना काहीतरी व्यथा पाहायला मिळते, काही ना काहीतरी दुःख आहे महाराज. कोणी किती श्रीमंत असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे, कोणी किती प्रतिष्ठित असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे, कोणी तारुण्यानं त्या ठिकाणी महाराज मस्त असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे, कोणाला सगळ्यात आणि भरपूर असणारा गोतावळा असला तरी त्याच्या जीवनात दुःख आहे, त्याच्या जीवनात काही ना काहीतरी व्यथा आहे. व्यथा नाही असा जीव सापडत नाही. मग ती व्यथा जर घालवायची असेल तर काय केलं पाहिजे, ती व्यथा घालवण्याकरिता त्यांनी श्रवण केली पाहिजे कथा. ती कथाच महत्त्वाची आहे. आणि आपण सर्वजण वारकरी आहोत, आणि वारकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी महाराज महामंत्र सांगितला जातो, राम कृष्ण हरी. वारकरी साधना करतो, वारकरी तत्वज्ञानाची उपासना करतो, वारकरी अद्वैत तत्वाचा स्वीकार करतो, पण वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना सगळ्यात आधी त्याला जे म्हणावं लागतं त्याचं नाव आहे राम. मग कृष्ण, मग हरी, राम कृष्ण हरी. लोक म्हणतात राम कृष्ण हरी हा मंत्र नाही, आम्ही मंत्र म्हणून सांगतच नाही. कुणी जर म्हणत असेल राम कृष्ण हरी हा मंत्र नाही, ठीक आहे मंत्र नाही, तो मंत्र जरी नसला तरी तो बोध या दृष्टीने आम्ही सांगतो आहोत. कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चारच जीवाला मंगलमय करून टाकणार आहे. राम का म्हणावं, रामासारखं आचरण जीवनात यावं म्हणून राम दाखवला संतांनी. तुला जर परमार्थ करायचा आहे सगळ्यात आधी राम बघ, रामासारखा वागायला शिक. नंतर कृष्ण सांगितलं, का कृष्ण सांगितलं, रामासारखा सुरळीतपणे वागायला शिक. तुला जर रामासारखं वागता आलं तर मग कृष्ण परमात्म्याने सांगितलेला बोध तुला प्राप्त होईल, ज्याने गीतामृत जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. म्हणून कृष्ण आणि एकदा बोध प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञानाच्या माध्यमातून पूर्णकाम अवस्था झाली, निष्काम अवस्था झाली, अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर काय करावं, म्हणजे जीवनाचा आनंद घेण्याकरिता हरिनामाचा उच्चार कर, राम कृष्ण हरी. मंत्र नका म्हणू रामकृष्ण हरीला, रामकृष्ण हरी मंत्र जरी नसला तरी त्याच्यात गर्भित असणारा अर्थ दडलेला आहे. म्हणून तर रामकृष्ण हरी मंत्र सांगत नाहीत वारकरी, ते सांगतायत रामासारखा वाग, कृष्णाचा बोध धारण कर आणि हरिनामाचा उच्चार कर. म्हणून राम का रामकथा ऐकायची आहे, रामासारखं आचरण करण्याकरिता. रामासारखं आचरण केव्हा करता येईल, जेव्हा रामाला आपण बारकाईनं अभ्यासू तेव्हा. रामाचं चरित्रच आपल्याला माहीत नसेल आपण कसे त्या ठिकाणी महाराज रामासारखं आचरण करणार आहोत, रामाचं चरित्र माहीत असलं पाहिजे. म्हणून रामकथा, रामचरितमानस, रामायण असे अनेक नावं याला पाहता येतात. म्हणून त्याने रामकथा श्रवण करायची आहे. का श्रवण करायची आहे त्याचं कारण सांगतोय, रामासारखं वागण्याकरिता. वास्तविक पाहता देवाला नाव नाही, देवाला रूप नाही, देवाला आकार नाही. नाव रूपाच्या पलीकडे, आकाराच्या पलीकडे असणारा जो परमात्मा त्याला देव म्हणायला सुद्धा जागा नाही. जर कोणी गोकुळाष्टमीच्या काल्याच्या कीर्तनाला असेल तर त्या काल्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं, तुम्ही जर ऐकलं असेल, तुमच्या लक्षात राहिलं असेल, माझे विषयी देव मेला असं त्याला असेल. हे देव 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 सर्वजण म्हणतात ना, तो देवच त्या ठिकाणी आम्ही घालून टाकला, आमच्या दृष्टीने देवच शिल्लक राहिला नाही, कारण आम्ही स्वतः देव झालो, देवरूपच झालो. आता काय शिल्लक राहिलं, काही करायचं शिल्लक राहिलं नाही, कोणताच देव मिळवायचा शिल्लक राहिला नाही. सगळ्या लोकांनी जर असाच विचार केला तर धर्म बुडून जाईल, कारण ब्रह्मज्ञानी माणसाला वेद विधान करीत नाही, कारण ब्रह्मज्ञानी माणसाला शास्त्र त्याने अडथळा निर्माण करीत नाही. त्यानं शास्त्राच्या पद्धतीनुसार वागलंच पाहिजे असा नियम नाही, त्यानं वेदाच्या विधानानुसार वागलंच पाहिजे असं जीवनमुक्ताला वेद विधान करीत नाही. त्याच्यावर कोणी बंधन घालत नाही, तो बेरोग ठोक कसाही वागू शकतो. सगळीच माणसं जर बेरोग ठोक वागू लागली तर आईला आई कोण म्हणेल, बापाला बाप कोण म्हणेल, भावाला भाऊ कोण म्हणेल, अरे परिवाराला परिवार कोण म्हणेल. संस्कृती बिघडून जाईल, धर्म बिघडून जाईल आणि अनाचार माजेल. माणूस माणसाबरोबर माणसासारखा वागणार नाही, पशुसारखा वागेल. ही त्या ठिकाणी विलक्षण अवस्था आहे. आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या संघटना निर्माण झाल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या संघटना धर्मावर घाला घालण्याकरिता कार्यरत झाल्या. त्या सर्व संघटनांना हात जोडून माझी विनंती आहे, तुम्हाला घाला घालायचा असेल तर अंधश्रद्धेवर घाला,
जी त्या ठिकाणी बावळटपणाची अंध साधू संतांनी अंधश्रद्धा घालवली ते म्हणतात यंदरी शेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते ही त्या ठिकाणी अंधश्रद्धा साधू संतांनी घालवली. जरा सावताबाबांचं चरित्र बघा. त्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं महाराज सावताबाबांनी शेतात मध्येच असणारा म्हसोबा उचलला आणि तो शेताच्या त्यांनी काठावर एका बाजूला नेऊन मांडला. लोकांनी त्यांना धोपट्या घातल्या पण सावताबाबांनी अंधश्रद्धा घालवली. सगळ्या संतांनी अंधश्रद्धा घालवली. तुकोबाराय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जर नवस केल्यानं मुलगा होतो तर नवरा करायची काय गरज आहे. नवस करायचा मुलगा होईल. हा मुलगा होण्याकरिता पतीची आवश्यकता आहे नवसाची नाही हा महत्वाचा विचार आहे. अंधश्रद्धा संतांनी पण घालवली. ती घालवण्याकरिताच सगळा विचार आहे. हा म्हणून अंधश्रद्धाच घालवा. श्रद्धेवर घाला घालू नका. जर श्रद्धेवर घाला घालाल तर पाश्चात्य संस्कृतीसारखं होईल. कोणी आईला आई म्हणणार नाही बापाला बाप म्हणणार नाही भावाला भाऊ म्हणणार नाही सख्खा भाऊ त्या ठिकाणी महाराज वैरी होईल पक्का वैरी होईल. हे रामकथा त्याच्याच करता श्रवण करायचे आहे. रामकथा श्रवण करा. रामाकडे त्या ठिकाणी आईला किती महत्व द्यावं हे शिकता येईल रामाकडे पाहिल्यानंतर. वडिलांना काय स्थान द्यावं लागतं हे रामकथा श्रवण केल्यानंतर त्यांनी पाहायला मिळेल. भावानं भावावर किती प्रेम करावं हे रामकथा श्रवण केल्यानंतर कळेल. एका पतीनं पत्नीबरोबर कसा व्यवहार करावा हे रामकथा श्रवण केल्यानंतर त्यांनी कळेल. माणसामध्ये माणुसकी जिवंत राहील आणि माणसातली माणुसकी टिकवण्याकरिताच ऐकायची आहे रामकथा. का ऐकायची आहे रामकथा त्याचं कारण सांगतोय. ही रामकथा मंगलमय आहे पावन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो रामकथा का श्रवण करायची. रामकथा ही एका दिव्य असणाऱ्या मानवाची कथा. रामकथा ही महामानवाची कथा. कारण आपण पुढे पाहणार आहोत रावणासारखा दुराचारी उन्मत्त झाला आणि उन्मत्त झाल्यानंतर त्यानं त्यांनी सर्व विजयी होऊन ब्रह्मदेवालाही प्रसन्न करून घेतलं आणि हा वरदान त्याडगी मागू लागला ब्रह्मदेवाला. हा अमर करून टाका म्हटलं मला. त्याने सांगितलं अमर तुला करता येणार नाही. मग हा तुझा मृत्यू होणार आहे. माग कोणाच्या हातानं मृत्यू हवाय. तेव्हा रावणानं त्याडगिनी वरदान मागितलं माझा मृत्यू जर होणार असेल तर त्याडी मानवाच्या हातानं व्हावा. मानवाच्या हातानं वानरांच्या हातानं मानवाच्या हातानं त्याडगिनी माझा निपात व्हावा असं वरदान रावणानं मागून घेतलं. म्हणून रावणाला जर कोण मारू शकेल तर त्याडी मनुष्यच मारू शकेल मानव मारू शकेल. म्हणून प्रभूंनी माझा विचार केला आणि भगवान मानवजातीत जन्माला आले. त्याने अवतार धारण केला मानवीय रूप धारण करून आले. आणि फक्त रावणाला मारण्याकरिता नाही तर मानवाला शिकवण्याकरिता मानवानं कसं जगावं मानवानं जीवन कसं जगलं पाहिजे हे जगून दाखवण्याकरिता प्रभूंचा अवतार झाला. प्रभूंनी त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची मर्यादा नसताना स्वतः मर्यादा धारण केली. अरे अमर्याद असणारं परमात्मा तत्व ते कोणत्या मर्यादेत सापडेल काय. ते मनाच्या पलीकडचं आहे. ते वाणीच्या पलीकडचं आहे. ते वेदाच्या पलीकडचं आहे. ते धर्माच्या पलीकडचं आहे. ते सर्वांच्या पलीकडे असणारं परमात्मा तत्व कोणत्या मर्यादेमध्ये अडकत नाही. पण माझा राम त्या ठिकाणी मानव झाला आणि मर्यादित जीवन जगून लोकांना मर्यादा शिकवण्याकरिता पायंडा घालून गेला. तोच राम आपल्याला ऐकायचा आहे. तो राम आपल्याला आत्मसात करायचा आहे. बघा ही रामकथा जर 10 दिवसापर्यंत सर्वांगाचे कान करून श्रवण कराल तर आपल्यामध्ये त्या ठिकाणी महाराज सद्बुद्धी निर्माण होईल. आपण त्या ठिकाणी खरोखर हा मानवासारखं जीवन जगू. आपण आपल्या आईला आदर द्यायला शिकू. आपण आपल्या वडिलांना आदर द्यायला शिकू. आपण आपल्या भावावर प्रेम करायला शिकू. या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातून आपल्याला सर्वांना पाहायच्या आहेत. म्हणून तर रामकथा श्रवण करायची आहे. रामकथेकडे त्यांनी महाराज वेगळ्या दृष्टीने पाहू नका. रामकथा ही एक शिकवण आहे नवे नवे. हे 10 दिवस म्हणजे त्या ठिकाणी महाराज एक संस्कार शिबिर आहे असं समजा. या शिबिरात आपण सहभागी झालेलो आहोत आणि या शिबिराच्या माध्यमातून जीवन मंगलमय करायचं आहे. जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. परमात्म्याने हे जीवन आपल्याला दिलंय. परमात्म्याने हे आयुष्य आपल्याला दिलंय. परमात्म्याने मनुष्य शरीर आपल्याला दिलंय. हे का दिलंय. हे आनंद घेण्याकरिता दिलंय. त्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर आधी मानव व्हावं लागेल. आणि मानव व्हायचं असेल तर आधी माझा राम पाहावा लागेल. आणि राम पाहायचा असेल तर रामकथेत यावं लागेल. आणि रामकथेत यायचं असेल तर रामाची कृपा व्हावी लागेल. जेवढी जेवढी माणसे या प्रांगणात येऊन बसलेली आहेत ना हा त्या सर्वांवर प्रभू रामचंद्रांची कृपा झाली. म्हणून तर या प्रांगणात आले महाराज. कारण ही कथा सहजासहजी प्राप्त होत नसते. जशी श्रीमद भागवताची प्रस्तावना आहे तशीच त्या ठिकाणी या रामकथेची प्रस्तावना आहे. कारण कथा श्रवण करण्याकरिता 2-3 गोष्टींची गरज असते. सगळ्यात आधी कथा श्रवण करण्याकरिता गरज असते अंतकरणामध्ये निर्माण व्हावी इच्छा भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा.
नंबर दोन, भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता केले पाहिजे प्रयत्न. नंबर तीन, या भगवंताची कथा श्रवण करण्याकरिता भगवंताचा व्हायला पाहिजे अनुग्रह. आणि परमात्म्याचा अनुग्रह झाला रे झाला की मग श्रवण करायला मिळते कथा. ही कथा सामान्य नाही, ही कथा तर भागीरथी आहे, ही कथा तर गंगा आहे, ही सर्वांना पावन करणारी आहे. ही कथा म्हणजे सत्संग आहे, आणि हा दिव्य असणारा सत्संग प्रभू रामचंद्रांच्या कृपेशिवाय प्राप्त होत नसतो. गोस्वामीजी तो वर्णन करून सांगतात, बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. हा जो विवेक प्राप्त करून घ्यायचा आहे जीवन जगण्याचा, तो विवेक कुठे प्राप्त होईल? तर या सत्संगतीत आल्यानंतर होईल. आणि हा सत्संग कसा प्राप्त होईल? तर तो प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंताच्या कृपेनं हा सत्संग प्राप्त होतो. ही त्या रामकथा हा सत्संग आहे. ही रामकथा ही त्या भागीरथी आहे. प्रभू रामचंद्रांची कथा भगवान शंकर स्वतः वर्णन करून सांगतात. भगवान शंकरापासून दोन गंगा प्रगट झाल्या. एक गंगा त्यांनी भगवान शंकराच्या जटेतून प्रगट झाली, तिला जटाशंकरी म्हणतात, जटाशंकरी. आणि दुसरी गंगा त्यांनी भगवान शंकराच्या जिव्हेतून प्रगट झाली, आणि ती त्यांनी जिव्हेतून प्रगट झालेली जी गंगा आहे ती रामकथारूपी गंगा आहे. म्हणून भगवान शंकर स्वतःत आणि रामकथेचे मूळ असणारे प्रवक्ते आहेत, मूळ प्रणेते आहेत. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, पूछऊ रघुपती कथा प्रसंग, पूछऊ रघुपती कथा प्रसंग, सकल लोक जग श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. पूछऊ रघुपति कथा प्रसंग, सकल लोक जग पावनि गंगा. पूछऊ रघुपति कथा प्रसंग, सकल लोक जग पावनि गंगा. राम राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम, जय जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र भगवान की जय. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, पूछ हो रघुपती कथा प्रसंग, सकल लोक जग पावनी गंगा. त्रैलोक्याला पावन करणारी गंगा रामकथा, रामकथा प्रसंगा लोक पावनी गंगा. रामकथेतले प्रसंग आहेत ते लोकांना पावन करणारे आहेत, तीच त्यांनी गंगा आहे जी भगवान शंकराच्या जिव्हेतून प्रगट झालेली आहे. म्हणून त्यांनी रामकथा वर्णन करून सांगतात. त्या कथेचे वर्णन करून सांगणारे आहेत गोस्वामीजी, गोस्वामी तुलसीदासजी महाराज. तुलसीदासांनी त्यांनी प्रभू रामचंद्रांची कथा सांगितली. का सांगितली असेल? त्याचं कारण असं आहे की परमात्मा प्राप्ती होण्याकरिता, परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता गरज असते त्यांनी महाराज शास्त्र सिद्धांतांची.
आणि शास्त्राचे सिद्धांत जर त्यांनी पाहायचे ठरले तर ते त्यांनी सामान्य माणसाच्या बुद्धीला न पेलवणारे आहेत. आणि ते जर पाहायचे ठरले तर ते संस्कृत भाषेत आहेत, ते सहजासहजी न कळणारे आहेत. कारण निर्गुण तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, ज्ञानाच्या माध्यमातून आत्यंतिक प्रलय करून त्यांनी विलक्षण असणारी स्थिती जर भोगायची असेल, समाधी स्थिती जर भोगायची असेल, तर काय केलं पाहिजे? त्यानं प्रस्तांत्रही पाहिली पाहिजे. प्रस्तांत्रही वेदांतशास्त्राची प्रस्तांत्रही, वेदांतशास्त्राची प्रस्तांत्रही जर कोणती असेल तर ती म्हणजे त्या ठिकाणी महाराज दश उपनिषदे, त्यानंतर श्रीमद भगवद्गीता आणि त्यानंतर ब्रह्मसूत्रे, हे तीन जे आहेत त्याला वेदांतशास्त्राची प्रस्तांत्रही असं म्हणा. या तीनही ग्रंथांकडे जर आपण पाहायचं ठरलं तर दशोपनिषदे त्या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये आहेत, संस्कृतात आहेत. श्रीमद भगवद्गीता हे सुद्धा संस्कृत भाषेत आहे आणि ब्रह्मसूत्र हे सुद्धा संस्कृत भाषेत आहेत. ज्यांना संस्कृत भाषा कळत नाही त्यांनी ग्रंथ शिकायचे नाहीत का? ज्यांना संस्कृत भाषा कळत नाही त्यांनी तत्वज्ञान त्यांनी शिकायचंच नाही असा त्यातला भाव निर्माण होईल. मग काय करायचं ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांनी? उद्धार त्या ठिकाणी उद्धार करून घ्यायचा नाही का? भगवत स्वरूपापर्यंत जायचं नाही का? असा विचार साधू संतांच्या मनात आला. त्यांनी विचार करून त्यांनी निर्णय केला की सामान्य माणसाला सुद्धा वेदांतातलं तत्वज्ञान कळायला हवं. ते त्या ठिकाणी कसं कळेल? जे भगवंतानं वेदामध्ये वर्णन करून सांगितलं, भगवंताच्या श्वासातून वेद प्रगट झाला. जो माझा नारायण आहे, जो शेष शय्येवर पहुडलेला आहे, त्याच्या श्वासातून, त्याच्या घोरण्यातून योगनिद्रेमध्ये असताना वेद प्रत्यक्ष प्रगट झाला, वेद भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. वेद हा अपौरुषीय आहे, कोण्या पुरुषापासून निर्माण झाला असं म्हणत नाहीत, श्वासातून प्रगट झाला. श्रीमद भगवद्गीता सांगण्याकरिता तो परमात्मा स्वतःच कृष्ण रूपानं प्रगट झाला आणि ब्रह्मसूत्र सांगण्याकरिता त्यांनी महाराज उत्तर मीमांसा शास्त्र सांगण्याकरिता व्यासांच्या रूपानं तोच परमात्मा प्रगट झाला. त्याच परमात्म्याने तीन रूपांमध्ये तीन ग्रंथ सांगितले. तोच कृपाळ वासणारा नारायण वेदाला प्रगट करणार आहे, तोच नारायण कुरुक्षेत्रावर त्यांनी गीता सांगणार आहे आणि तोच त्याठी परमात्मा व्यासो नारायण रूपानं प्रगट होऊन ब्रह्मसूत्र म्हणजे उत्तर मीमांसा शास्त्र सांगणार आहे. म्हणून हे तीन प्रकारचे शास्त्र निर्माण झाले जे उद्धाराचं साधन आहे. पण आपण ते तीनही शास्त्र पाहू शकत नाही, काय आपल्याला कळतं? ब्रह्मसूत्र जर पाहायचं ठरले तर काय कळेल आपल्याला? अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्यातलं पहिलं सूत्र आहे. कसं कळेल ब्रह्म? दुसरं सूत्र निर्माण झालं शास्त्र योनित्वाद, शास्त्रामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलंय. अहो आता तो ब्रह्म जिज्ञासा शब्द उच्चारल्यानंतर सामान्य माणसाच्या बुद्धीत काय कळेल? त्याला त्यातला निर्णय करता यायचा नाही. म्हणून सामान्य माणसाला त्यांनी महाराज संस्कृतातलं तत्वज्ञान कळत नाही, मग त्यानं काय करावं? ते शास्त्राचे सिद्धांत उच्च पातळीचे आणि सूत्रात्मक असल्यामुळे ते त्यानं झेपत नाहीत, सामान्य जीवाला न पेलवणारे आहेत. म्हणून साधू संतांनी त्यांनी कृपा केली आणि तेच त्यांनी शास्त्र, तेच त्यांनी सूत्र आणि सामान्य भाषेमध्ये त्यांनी वर्णन करून सांगितले, पुन्हा नवीन रूपानं वर्णन करून सांगितले. वेदामध्ये शास्त्रामध्ये असणारे जे सूत्र आहेत, जे तत्वज्ञान आहे, तेच तत्वज्ञान पुन्हा सामान्य लोकांच्या भाषेमध्ये नवीन रूपानं वर्णन करून सांगणं, याला म्हणतात पुराण. पुराण शब्दाचा अर्थ काय होतो? पुराणवम भवती इति पुराण. परत एकदा सांगतो, पुराण म्हणजे काय? पुराणवम भवती इति पुराण. पुरा नवम भवती, पुन्हा नवीन रूपानं वर्णन करून सांगणं, याला म्हणतात पुराण. म्हणून शास्त्रामध्ये वेदामध्ये असणारे सिद्धांत, त्याच्यामध्ये असणारे सूत्र, जे सामान्य जीवाला त्यांनी त्यांच्या भाषेत पुन्हा नवीन रूपानं वर्णन करून सांगितले, त्याला म्हणतात पुराण. म्हणून व्यासदेवाने अनेक पुराणांची रचना केली, ते पौराणिक कथा आपण त्याला म्हणतो. पुराणांमध्ये ते तत्वज्ञान सोप्या भाषेत वर्णन करून सांगितलं. तसंच गोस्वामीजींनी सुद्धा त्यांनी महाराज तेच वेदामध्ये असणारं तत्वज्ञान, वेद ज्याला ब्रह्म म्हणतो आणि तेच ब्रह्म रामरूपात प्रगट झालेलं आहे, त्याच पूर्ण ब्रह्मरूप असणाऱ्या रामाला आणि प्रत्यक्ष प्रगट केलं, ते कोणत्या माध्यमातून? रामचरित मानसरूपी पुराणाच्या माध्यमातून. पुराणवम भवती इति पुराण. म्हणून रामचरित मानस हा सामान्य ग्रंथ नाही, तर रामचरित मानस हा पुराण ग्रंथ आहे, याला पुराणामध्ये गणलं जातं. म्हणून रामकथा सांगणारे अनेक आहेत. रामकथा सांगण्याकरिता सगळ्यात आधी जर कोण प्रगट झाले असतील तर वाल्मिक ऋषी प्रगट झाले, ज्यांचं चरित्र आपण संक्षिप्त रूपानं पाहणार आहोत. जे वाल्मिकजी प्रगट झाले त्यांनी सगळ्या जगाच्या समोर रामकथा वर्णन करून सांगितली, पण ती रामकथासुद्धा संस्कृत भाषेत वर्णन करून सांगितली. ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांना वाल्मिक रामायण कसं कळेल महाराज? मग ते वाल्मिक रामायण त्यांना कळत नाही, म्हणून तर त्याठिकाणी महाराज गोस्वामीजींनी सर्वांवर कृपा केली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं रामकथेची रचना केली. नव्हे तेच वाल्मिक ऋषी त्या ठिकाणी गोस्वामीजींच्या रूपानं प्रगट झाले. अवतार आहे, वाल्मिकाचा अवतार आहे.
तुम्ही नवनाथ नावाचा ग्रंथ जर वाचला असेल तर त्या नवनाथ ग्रंथाच्या सुरुवातीला तर श्रावण महिना गेला ना. या श्रावण महिन्यात बऱ्याच लोकांनी भक्ती केली. काहींनी गुरुचरित्र वाचलं, काहींनी नवनाथ वाचला, कोणी काय वाचलं, कोणी देवाला पाणी घातलं, हातात तांब्या घेऊन प्रत्येक देवाच्या समोर कुलूप असू नका लांबून फेकलं. देवाई म्हणला बरं झालं, वर्षभर कोण मला आंघोळ घालतो परत, बरं आहे म्हटलं. असं त्यांनी बरेच उपक्रम या श्रावण महिन्यात लोकांनी केले, त्याच्यात नवनाथ वाचला. या नवनाथाच्या सुरुवातीलाच वर्णन आहे महाराज की अनेक साधू संत अवतीर्ण झाले आणि कोणता महात्मा कोणाचा अवतार आहे त्याचं वर्णन आहे, नवनाथात वर्णन आहे. जे नवनाथ आहेत ना ते वृषभदेवाला त्यांनी झालेले नऊ मुलं आहेत जे संन्यासी झाले होते, हरिनारायण, कवीनारायण, द्रुमिल नारायण, गर्भाजन नारायण, पिप्पलायन नारायण, ते नऊ नारायण आहेत, त्यांचं वर्णन त्याच्यात आहे. त्यानंतर भगवान महाविष्णू ज्ञानोबारायणच्या रूपानं प्रगट होणार आहे, भगवान महादेव निवृत्तीनाथ होणार आहेत, ब्रह्मदेव त्या ठिकाणी महाराज सोपान होणार आहे, आदिशक्ती मुक्ताईच्या रूपात प्रगट होणार आहे, हे पण त्याच्यात वर्णन आहे. हे जसं वर्णन आहे तसंच त्या ठिकाणी महाराज वाल्मिक ऋषी हे गोस्वामीजी तुलसीदासांच्या रूपानं प्रगट होणार आहेत असं त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे. जरा बारकाईने तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून गोस्वामीजींनी त्या ठिकाणी महाराज विचार केला आणि शास्त्रातले असणारे सिद्धांत, वेदामध्ये असणारे सिद्धांत, जे सूत्र आहेत त्याचा विस्तार आणि पुराण रूपानं आपल्या सर्वांच्या समोर आणून ठेवलं आणि ते जे त्याने पुराण आहे त्या पुराणालाच त्याने रामचरित मानस म्हणावं. हे रामचरित मानस अतिशय दिव्य आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज जसे साधू संत प्रगट होतात आणि कठीण असणाऱ्या प्रक्रिया आपल्या समोर वर्णन करून सांगतात. श्रीमद भगवद्गीता हा विलक्षण असणारा ग्रंथ आहे जो सामान्य माणसाला त्यांनी सहजासहजी कळत नाही, भाषेचं ज्ञान नसल्या कारणानं तोच जगाच्या समोर वर्णन करून सांगण्याकरिता माऊली ज्ञानोबारायांचं प्राकट्य झालं आणि माऊली ज्ञानोबारायांनी त्याच गीतेवरती अलंकार चढविले महाराज वर्णन करून सांगतात. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, 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 ब्रह्मानंद लहरी प्रगट के ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. माऊली ज्ञानोबारायांनी गीतेवर अलंकार चढवला आणि भावार्थ दीपिका सर्वांच्या समोर प्रगट केली. संस्कृतात असणारी गीता प्राकृतात आली. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये असणाऱ्या एकादश स्कंधावर भाष्य केलं आणि सर्व लोकांच्या समोर भागवतातला ज्ञानप्रधान असणारा भाग प्रत्यक्ष प्रगट केला. लोकांनी आक्षेप घेतला महाराज जेव्हा नाथ महाराज श्रीमद भागवताची रचना करू लागले, त्यातल्या थोड्याशा ओव्या तयार झाल्या आणि पूर्वीच्या काळात काय छापखाने नव्हते, मग ज्याला त्यांनी ग्रंथ हवा असेल त्यानं तिथं मुक्कामीच राहायचं, जिथं ग्रंथ आहे तिथं तो ग्रंथ घ्यायचा, त्याच्यातल्या जशाची तशा ओव्या उतरून घ्यायच्या, अशी परंपरा होती पूर्वीची. एका वारकऱ्याने त्या ओव्या उतरून घेतल्या आणि तीर्थ थोड्याशा ओव्या उतरून घेतल्या आणि तीर्थयात्रा करण्याकरिता म्हणून तो काशीला गेला. काशीला गेल्यानंतर त्या ओव्या त्यानं गंगेच्या काठावर बसून वाचायला सुरुवात केल्या आणि ओव्या वाचत असताना त्या ठिकाणी महाराज तिथे प्रकांड पंडित असणाऱ्या ब्राह्मणांनी त्या ओव्या ऐकल्या आणि विचार केला, भागवताला यानं प्राकृतात आणलंय, भागवतासारखा विलक्षण ग्रंथ कुठं प्राकृतात येत असतो का, मराठी भाषेत लिहिला, कोण आहे म्हणे हा नाथ त्याला बोलवा. धर्मसभेत बोलावलं नाथांना, पैठणावरून काशीला गेले कारण ती काशी दक्षिण काशी आहे आणि पूर्वीच्या काळात पैठणला उत्तर काशी,
पैठणला दक्षिण काशी म्हणत होते आणि ती उत्तर काशी मानली जात होती. म्हणून दक्षिण काशीत राहणारे नाथ महाराज उत्तर काशीत गेले आणि तिथे लोकांच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याने विचारलं, कसं काय त्यांनी तुम्ही लिहितात, चुकीची गोष्ट आहे, बुडून टाका म्हणे गंगेमध्ये. म्हणजे जेवढ्या ओव्या तयार झाल्या होत्या ना, त्या सगळ्याच्या सगळ्या ओव्या घेतल्या, वसरामध्ये गुंढाळल्या आणि गंगेच्या पात्रात नेऊन सोडून दिल्या. त्या गंगेच्या पात्रात जेव्हा टाकल्या त्यावेळेला भगवती गंगा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि तिनं नाथांनी त्या ठिकाणी केलेलं जे भागवत आहे ते त्याने सर्वांच्या समोरवरती आणलं आणि नाथांच्या स्वाधीन केलं. काशी क्षेत्रामध्ये त्यावेळेला नाथांची हत्तीवरून मिरवणूक झाली आणि नाथाने एकादश स्कंध त्या ठिकाणी महाराज मराठी भाषेत लिहिला, प्राकृतात लिहिला. हे संतांचं औदार्य आहे, संतांचं मोठेपण आहे. त्याच नाथांनी जे वाल्मिक रामायण आहे तेच वाल्मिक रामायण भावार्थ रामायणाच्या रूपानं प्रगट केलं. रामायण त्यांनी नाथांचं बघा अतिशय सुंदर आहे महाराज. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगतो, नाथांनी केलेलं जे रामायण आहे रामकथा, ती रामकथा श्रवण करण्याकरिता हनुमंतराय प्रत्यक्ष येऊन बसत होते. तिथं सगळ्याच रामकथेत येऊन बसतात. म्हणून कथा सांगणाऱ्या माणसानं फार विचारपूर्वक कथा सांगितली पाहिजे. समाजाच्या समोर कथा सांगत असताना, कीर्तन करत असताना, भजन म्हणत असताना एक मंत्र मनात त्या ठिकाणी जपायचा असतो. सांगू का तुम्हाला तो मंत्र? आम्ही नवीन कथा करायला लागलो, कीर्तन करायला लागलो, भजन म्हणायला लागलो, एखादा चांगला गाणारा आपल्या समोर जर आला की आमचे हातपायच गळायचे कीर्तनाला उभं राहिलं. फेटा बांधून, कंबर बांधून त्या ठिकाणी उभं राहिलं आणि रूपाचा अभंग म्हणायला गेलं की तिथं स्वर जायचा. काय करायचं? एका चांगल्या माणसानं मंत्र दिला, ते म्हणे महाराज तुम्ही घाबरता फार. म्हणे मग काय करू? म्हणलं चांगली माणसं जर त्यांनी गाणारी मागे उभी असतील टाळ घेऊन, तर त्यांना पाहून भीती वाटते. ते म्हणले एकच सोपा मंत्र जपायचं. म्हणले काय? कीर्तनाला जाऊन उभं राहिलं आणि कंबर बांधलं रे म्हणलं की समजायचं, या सगळ्या लोकांमध्ये जर शहाणा कोण असेल तर फक्त मी एकटाच आहे, बाकीचे ऐकणारे पण आणि गाणारे पण सगळे बावळट आहेत. मग हे विशारद असले तरी चालेल, ते काही असतील, त्यांची त्या ठिकाणी मोठे ख्यातनाम असतील, ते सगळ्या जगात प्रसिद्ध असतील, पण तरी सुद्धा ते सगळे बावळट आहेत, इथं फक्त मी एकटाच स्वरज्ञ नाही, माझ्याशिवाय कोणी स्वरज्ञ नाही. तुम्ही ऐकता सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. हा भाव मनात असलं, चांगलं कीर्तन करता येतं, चांगली कथा सांगताय, ज्यांना कथा सांगायची असेल, ज्यांना कीर्तन सांगायचं असेल, त्यांनी हा माझा मंत्र लक्षात ठेवा. अगदी पक्कच ठरलं महाराज की सगळे बावळट आहे, मी एकटाच शहाणा आहे, चांगलं कीर्तन करता यायला लागलं. पण रामकथेच्या बाबतीत या गोष्टीला अपवाद आहे, आणि तो अपवाद असा आहे की रामकथा श्रवण करण्याकरिता हनुमंतराय समोर येऊन बसतात. म्हणून हनुमंतरायांना बावळट म्हणायचं काही काम नाही महाराज, कारण हा बावळट शब्द तिथं लागू व्हायचा नाही. म्हणून त्या ठिकाणी इथं हा शब्द वापरत नाही, रामकथा सांगताना तो भावही मनात आणत नाही. कारण मला माहिती आहे ज्यांनी हजारो रामकथा, लाखो कोट्यावधी रामकथा श्रवण केल्या असे त्या ठिकाणी महाराज हनुमंतराय या ठिकाणी विद्यमान आहेत. मी त्यांच्यासमोर आढ्यता सांगणार नाही, कारण ते नाथांना सुद्धा पकडू शकतात. एक प्रसंग सांगतो, तुम्ही ऐकतात ना, तू म्हणाल तू हे प्रसंग सांगता सांगता रामकथेत कधी जाणार आहे? 2-3 दिवस रामाचं नावच घ्यायचं नाही महाराज आपण आता. रामकथेला सुरुवात होणार नाही 2-3 दिवस, फक्त असं पाहायचं लांबून, पुढे चिकटवणार आहेत आता ते श्रीराम. 2-3 दिवस त्या ठिकाणी बाकीचीच प्रस्तावना जाणार आहे. याच्यामध्ये भगवान शंकराचं चरित्र सुरुवातीला येणार आहे, बरीचशी प्रस्तावना येणार आहे, बरीचशी वंदना पाहायला मिळणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी जाणार आहेत. म्हणून आपण त्या ठिकाणी महाराज, नाही तर लोक विचार करतील हा 3 दिवसापासून रामायण सांगतो ना, अजून रामाचा जन्म झाला नाही, कसं काय करायचं? रामाचा जन्म होईल, रामाचं लग्न होईल, राम वनवासाला जाईल, राम रावणाला मारून टाकेल, रामाचा राज्याभिषेक होईल, पण थोडा दम धरावा लागेल. दम धरून कथा ऐका, शांत चित्तानं ऐका, सगळ्या गोष्टी तुमच्या पोटात उतरवल्या जातील. एक एक ना एक प्रसंग तुम्हाला सांगितला जाईल, बारकाईनं सांगितला जाईल, त्यातला भाव तुमच्या समोर प्रगट केला जाईल, या सगळ्या गोष्टी होतील. फक्त ऐकत राहायचं, श्रद्धायुक्त अंतकरणानं, भावयुक्त अंतकरणानं, विश्वासानं ऐका, तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. एसटीत बसल्यानंतर कंडक्टरनं तिकीट तुमच्या हातात दिल्यावर तुम्ही बाकावर बसता की नाही? मग तुम्ही ड्रायव्हरला म्हणता की या मार्गे चल, कधी जाणार आहे गाडी? तुम्ही तिकीट काढलं म्हणल्यावर गाडी ठिकाण्यावर जाणार आहे. तसे तुम्ही रामकथेच्या प्रांगणात येऊन बसले बरोबर गाडी ठिकाण्याला जाणार आहे, फक्त बसून राहा. नाही तर मध्येच उतरून जाल तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. असं आहे, आपण कथा श्रवण करतो आहोत, त्याची प्रस्तावनासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, गरजेची आहे. म्हणून सांगतोय ती तुमच्या पोटात उतरली पाहिजे. तुम्हाला गोस्वामीजी कळाले पाहिजेत, त्यांनी रामकथा का लिहिली हे तुम्हाला कळालं पाहिजे, रामकथा का श्रवण करायची हे तुम्हाला कळालं पाहिजे, रामकथेमध्ये काय भाव आहे हा तुमच्या लक्षात आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही आत्मसात कराल तेव्हा तुम्ही रामकथा श्रवणाचे अधिकारी व्हाल. म्हणून पहिले 2-3 दिवस तुम्हाला अधिकारी केलं जाईल, आणि तुम्ही एकदा रामकथा श्रवणाचे अधिकारी झाले की तिथून पुढच्या 5-7 दिवसात तुम्हाला रामकथा सांगितली जाईल. म्हणून सर्वांनी कान उंच करून ऐकायचं.
नाथ महाराज कथा सांगत असताना त्यांनी अशोक वाटिकेतलं वर्णन केलं, जिथं सुंदरकांडात आपण पाहतो ना हेच वर्णन त्याने नाथाने सांगायला सुरुवात केली. आणि नाथाने सांगितलं की जिथे त्याने सीतेला अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं होतं तिथं सुंदर सुंदर फुलांची झाडं होती आणि फुलं उमललेली होती आणि पांढऱ्या रंगाची फुलं होती. कोण म्हटलं? नाथ महाराज सांगत होते लोकांच्या समोर. म्हणे सीतेला अशोक वाटिकेत नेऊन बसवलं, तिथे रावण त्या ठिकाणी धमकी देण्याकरिता यायचा आणि तिथे त्या ठिकाणी सगळीची सगळी फुलं उमलली होती आणि पांढऱ्या रंगाची फुलं होती. हनुमंतराय ऐकायलाच होते, हे म्हणे साधो चुकीचं सांगायचं नाही. म्हणे कसं काय? पांढऱ्या रंगाची फुलं नव्हते, मग तांबड्या रंगाची होती. अरे आता काय करावं? नाही म्हणे पांढऱ्याच रंगाची होती, नाथ महाराज म्हटले. हनुमंतराय म्हणायचे नाही तांबड्या रंगाचे होते, कारण म्हणे का बरं मी स्वतः गेलो होतो अशोक वाटिकेत सीतेला शोधण्याकरिता, सीतेचा शोध घेण्याकरिता मी प्रत्यक्ष तिथे हजर होतो, मी स्वतः फुलं पाहून आलोय. म्हणे सगळे फुलं तांबड्या रंगाचे होते. नाथ महाराज ऐकायलाच तयार नाही, ते म्हणे नाही नाही पांढऱ्याच रंगाचे होते. म्हणे आता काय करायचं, कोण सांगू शकता अजून? म्हणे सीतामाई सांगू शकते. मग सीतामाईकडे जायचं ठरलं आणि दोघेही त्या ठिकाणी मग सीतामाईची विनंती करू लागले. भगवती जानकीच्या समोर त्या ठिकाणी गेले आणि सीतामाईलाच विचारलं, विचारलं तिथे अशोक वाटिकेमध्ये तुम्ही बऱ्याच दिवस राहिल्या, सांगा त्या अशोक वाटिकेमध्ये बगीचात असणारे जे फुलं आहेत ना ते कोणत्या रंगाचे होते? सीतामाईने एका क्षणात सांगितलं ते सगळेचे सगळे फुलं पांढऱ्या रंगाचे होते. हनुमंतराय पाहतच राहिले, म्हणे आता आईच म्हणते आहे पांढऱ्या रंगाचे होते, माझं बोलणं तर रद्द झालं. नाथांकडे पाहायला लागले, म्हणे आत महाराज तुम्हाला कसं काय कळालं पांढऱ्या रंगाचे होते? अहो मी स्वतः पाहिले सगळे फुलं लाल रंगाचे होते, तुम्ही पांढरे कसे म्हणतात? मग नाथांनी उलगडा करून सांगितलं हनुमंतरायांना. उलगडा असा केला, म्हणे तुम्ही अशोक वाटिकेत गेले होते खरं आहे, अशोकवाटीमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं उमलली होती हे पण खरं आहे, पण ज्या वेळेला रावण सीतेच्या समोर आला आणि रावणाचा आणि सीतेचा संवाद ज्या वेळेला तुम्ही ऐकला, रावण सीतेला धमकावू लागला, त्यावेळेला तुम्हाला रावणाचा भयंकर राग आला, भयंकर क्रोध आला रावणाविषयीचा, आणि त्या क्रोधानं तुमचे डोळे लाल झाले आणि एवढे लाल झाले की तुम्हाला त्याने सगळं जगच लाल दिसू लागलं. जसं काविळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळत दिसतं, हा तसं तुमच्या डोळ्यात रक्त उतरलं रावणाला पाहून, म्हणून त्यांनी समोरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाल दिसू लागल्या, पांढऱ्या रंगाची फुलंसुद्धा तुम्हाला लाल दिसत होते म्हणून तुम्ही लाल म्हणता आहात. तुम्ही ऐकता सर्वजण का सांगतोय कशाकरिता? हनुमंतराय कथा श्रवण करणारे आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष आखो देखा हाल या सगळ्या गोष्टी हनुमंतरायांनी बारक्याने पाहिलेल्या आहेत. मग त्यांच्यासमोर सांगणाऱ्यानं चुकीचं सांगायचं नाही, जर चुकीचं सांगितलं तर गदासुद्धा त्यांच्या हातात आहे. म्हणून त्या ठिकाणी हा चुकीचं सांगणारा गधा, त्याची त्या ठिकाणी महाराज दृष्टादृष्ट होईल त्या गदेबरोबर, आणि ती गदा एकदा त्याच्यावर बसली की त्याचा कार्यक्रम करतील महाराज. म्हणून त्यानं चुकीचं काय सांगायचं नाही, जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढंच सांगायचं, बेदोने पाच तर अजिबात म्हणायचं नाही. म्हणून तर ती रामकथा तुलसीदास स्वामींनी वर्णन करून सांगितली. सांगणारे श्रेष्ठ आहेत, ऐकणारे संतजन आहे श्रेष्ठ आहेत. मंदाकिनीच्या काठावर चित्रकूट क्षेत्रामध्ये तुलसीदास स्वामींनी त्यांनी ही कथा संत समुदायाच्या समोर वर्णन करून सांगितली. हा दिव्य भाव आहे. अनेक प्रकारानं वर्णन करून सांगतात. काशी क्षेत्रात गोस्वामीजींनी कथा सांगितली, प्रयाग क्षेत्रात त्रिवेणी संगमावर गोस्वामीजी तिथे जाऊन प्रभू रामचंद्रांचा महिमा वर्णन करून सांगू लागले. अशा अनेक ठिकाणी कथा त्यांनी वर्णन करून सांगितली. तीच असणारी ही परमपावन असणारी कथा ही रामकथा. याला रामचरित मानस असं म्हणतात. का बरं याला रामचरित मानस असं म्हणावं, याचं कारणही त्यांनी शोधलं पाहिजे. काय आहे रामचरित मानस? हे रामचरित मानस त्यांनी महाराज सर्व जगामध्ये धर्म प्रतिपादन करणार आहे, याची चर्चा त्यांनी प्रत्येक माणूस ना माणूस करू शकतो. प्रत्येक मनुष्याला त्यांनी महाराज मानवता प्रदान करणारी ही रामकथा आहे. या कथेमध्ये त्या ठिकाणी महाराज संतरूपी भ्रमर जमा होतात आणि त्या रामकथारूपी मकरंदाचं सेवन करणारे आहेत. ही रामकथा सामान्य असणारा इतिहास नाही, ही रामकथा सामान्य असणारं पुराण नाही, ही रामकथा तर त्या ठिकाणी महाराज माणसाचं असणारं जीवन आहे आणि जे चिरकाल टिकणारं जीवन आहे. ही जर सामान्य कथा असती तर युगयुगांतरापर्यंत अनेकांनी सांगितली नसती. ही रामकथा त्रेतायुगापासून त्या ठिकाणी सांगितली जाते आहे, जी त्या ठिकाणी द्वापारयुगात सांगितली गेली, जी कथा त्या ठिकाणी महाराज कलियुगामध्ये सांगितली जाते आहे. युगाची युग बदलून गेली पण रामकथा बदलत नाही, रामकथा संपत नाही. हरी अनंत आहे आणि हरीची कथासुद्धा अनंत आहे महाराज. सांगणारेसुद्धा थकले नाही आणि ऐकणारेसुद्धा थकत नाहीत अशी विलक्षण असणारी कथा. पुनि पुनि कीर्तने सुनी सुनाए, दिल की प्यास बुझत ना बुझावे, देसिया
दशरथ जी रघुहारी सीता राम चरित पावन मधुर सुर अति मन भावन पुनि पुनि कीर्तने सुनिए सुनाए दिल के प्यार सुजन बुझाए देसिया राम बोले सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम प्रभु राम चंद्र भगवान की जय पुनि पुनि कितनी सुनी सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई कितीतरी लोकांनी अनेक वेळेला सांगितली आणि अनेक त्या ठिकाणी भक्त वृंदांनी ती श्रवण केली भाविकांनी ती ऐकली पण ती त्या ठिकाणी तृप्तता ऐकून होत नाही हा महत्त्वाचा या कथेमध्ये दोन गोष्टी एकाच वेळेला राहतात एक गोष्ट आहे तृप्ती आणि दुसरी गोष्ट आहे तृष्णा एकदा ऐकली तरी जीवन तृप्त होऊन जातं मग तृप्ती पण त्याच्यात आहे पण पुन्हा तृष्णा शिल्लक राहते कथा श्रवण करण्याची ही कथा तृप्ती प्राप्त करून देते हां पण कशाची तृप्ती प्राप्त होते माहिती आहे जो कथा श्रवण करतो त्याला संसारात काहीच करायचं शिल्लक राहत नाही त्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त करून देते पण संसारातली जरी निरंकुशा तृप्ती प्राप्त झालेली असली तरी कथा श्रवण करण्याकरिता मात्र तो अतृप्तच असतो त्याच्यामध्ये परत तृष्णा निर्माण होते आणि सदैव कथा श्रवण करण्याच्या इच्छेनं तो ऐकत राहतो ऐकत राहतो ऐकत राहतो पुन्हा पुन्हा ऐकतो कारण ही कथा सामान्य चर्चा नाही सामान्य चर्चा तर बदलत राहते महाराज ती संपून जाते आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यांना देवाज्ञा झाली आणि किती सुंदर गोष्ट आहे महाराज त्यांचं काम करता करता ते त्या ठिकाणी महाराज भाषण देता देता त्यांना शरीर सोडता आलं किती त्या ठिकाणी लोकांनी त्या प्रसंगाला अनुभवलं किती लोकांनी त्या ठिकाणी त्या प्रसंगाची चर्चा केली आता महिना दोन महिने झाले असतील देशाचे राष्ट्रपती होते पण चर्चा आता बंद आहे काय चालू एखादी चर्चा मला दाखवा सामान्य चर्चा राष्ट्रपती जरी झाला इंद्र जरी झाला ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याची चर्चा सामान्य चर्चा आहे ही चर्चा इंद्राची नाही ही चर्चा ब्रह्मदेवाची नाही ही चर्चा तर जगाच्या मालकाची आहे ती सामान्य चर्चा कशी असेल अरे सामान्यांची चर्चा संपून जाईल परमात्म्याची चर्चा कशी संपेल म्हणून त्या ठिकाणी ही रामकथा का सदैव सांगितली जाते ही कथा का अनेक त्या ठिकाणी ऐकतात आणि सदैव ऐकत राहतात युगाचे युग संपले तरी त्याचं कारण ही चर्चाच सामान्य चर्चा नाही ती अतिशय प्रिय वाटणारी आहे सूर्यनारायण रोज उदयाला येतो रोज त्याने मावळतो किती लोकांना सूर्याचा कंटाळा येतो मला सांगा किती लोक सूर्याचा कंटाळा करतात सूर्यनारायण कोणाला उपद्रव करीत नाही आणि सूर्यनारायणाविषयी अरुची कोणाला वाटत नाही प्रत्येकाला सूर्य हवा हवासा वाटतो उन्हाळ्यामध्ये त्याठिकाणी महाराज उष्णता वाढल्यानंतर ताप होत असेल कदाचित पण सूर्यच उगू नये असं कोणाला वाटतं का मला सांगा म्हणून सूर्य जसा सर्वांना प्रिय आहे हां तशी ही कथासुद्धा सूर्यवंशाची कथा आहे म्हणून तर ती सर्वांना प्रिय आहे ही सूर्यवंशामध्ये त्यांनी प्रगट झालेला माझा राघव त्या राघवाची असणारी कथा आहे म्हणून सर्वांना प्रिय वाटणारी कथा आहे ही कथा सामान्य नाही या कथेविषयी त्यांनी बोलत असताना त्यांनी महाराज हां साधुसंत वर्णन करून सांगतात ही कथा म्हणजे त्यांनी एक महाराज छाया आहे सावली आहे ही शीतलता प्राप्त करून देणारी आहे आणि कशाची सावली असेल तर ही त्या ठिकाणी कल्पवृक्षाची सावली आहे हिला सुरतरूची छाया असं म्हटलं जातं सुरतरू सुर म्हणजे देव आणि तरु म्हणजे वृक्ष देवतांचा असणारा जो वृक्ष आहे त्याला सुरतरू म्हणावं आणि देवांचा जो वृक्ष आहे त्याला कल्पतरू म्हणावं कारण देवलोकामध्ये असणारा जो सुरतरू आहे तो सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष या कल्पवृक्षालाच त्यांनी सुरतरू म्हटलं जातं म्हणून ही रामकथा ही सावली आहे आणि कशाची सावली आहे तर ही कल्पवृक्षाची सावली आहे हे दिव्यत्व आहे महाराज वर्णन करून सांगतात रामायण सुरतरू की छाया रामायण सुरतरू की छाया रामायण दुख भये दूर निकट स्वावा
निकट स्वावा ओ दुख भय दूर निकट स्वावा रामायण सुर करु की छाया रामायण सुर करु की छाया हो श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय रामायण सुर तरुके छाया छाया म्हणजे सावली रामायणाला सावली म्हटलंय आणि भागवताला फळ म्हटलंय आपण भागवत ऐकतो ना महाराज भागवतामध्येच वर्णन आहे वेद तरुचे मधुर फळ स्वादुरते जे सोजळ आत्मा राम मुनी सकल सेवी फले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता भागवत भगवान की जय आलं ना जागेवर त्याचा येळकोट राहीना आलं जागेवर आरती करू तुझ भगवंता भागवत कथा ही भागवत कथा त्या ठिकाणी महाराज वेद तरुचे मधुर फळ हे वेद तरुचं फळ आहे महाराज त्याहीपेक्षा भागवतातच वर्णन करून सांगितलंय हे निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखादामृत द्रव संयुतम पीबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका निगम कल्प तरोर गलितम फलम निगम म्हणजे वेद वेदरूपी कल्प वृक्षाचं फळ आहे भागवत भागवताला फळाची उपमा आहे आणि रामायणाला सावलीची उपमा आहे ऐकतात तुम्ही सर्वजण या दोनही गोष्टी विश्रांती देणारे आहेत ज्यांना ज्यांना विश्रांती हवी असेल त्याने बघा कारण पोटात भूक लागल्यानंतर जर त्याने आपण जेवण केलं की पोटाला काय मिळते विश्रांती आणि पोटात भर पडल्यानंतर सावली मिळाली की झोपल्यावर काय मिळते विश्रांती मग पोटात भर टाकणं ही सुद्धा विश्रांती आणि ती विश्रांती झाल्यानंतर फॅन लावून निवांत सावलीत त्याने पडून राहणं घराच्या छताखाली हे सुद्धा आहे विश्रांती गरज आहे एक आतून विश्रांती देणार आहे आणि एक बाहेरून विश्रांती देणार आहे तुम्ही ऐकता सर्वजण लक्षपूर्वक ऐका भागवताला आतून विश्रांती देणारं समजावं कारण भागवत त्यांनी असं आहे जे जीवाला त्यांनी मरावं कसं हे शिकवणार आहे आणि रामायण हे जीवाला जगावं कसं हे शिकवणार आहे जीवन जर जगायचं असेल तर रामकथा ऐकावे आणि त्या ठिकाणी महाराज मरावं कसं हे पाहायचं असेल तर श्रीमद भागवत कथा पाहावी ती मरावं कसंही तुम्हाला शिकवेल हा त्यातला दिव्य भाव तुमच्या समोर त्यांनी प्रगट करेल भागवत कथा श्रीमद भागवत कथा श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानं त्या ठिकाणी महाराज अंतकरणामध्ये असणारे विकार निवृत्त होतात कामक्रोधादी विकारांना घालवता येतं आणि कथारूपी दर्पणामध्ये मुख पाहून शुद्ध होता येतं भागवत श्रवण करत असताना तुम्ही ऐकलंय की भागवत त्या ठिकाणी महाराज हे निर्मळ करतं पण कशाला निर्मळ करतं हे अंतकरणाला निर्मळ करतं आतून निर्मळ करणार आहे जे आतून निर्मळ करतं आणि आतून काय निर्मळ करायचंय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार या सगळ्या विकारांना घालवायचंय जे आत आहेत पण आतून निर्मळ करणारी आतून विश्रांती देणारी जर कोण असेल तर भागवत कथा पण फक्त आतून विश्रांती मिळणं एवढंच महत्त्वाचं नाही बाहेरही विश्रांती प्राप्त झाली पाहिजे ना महाराज ती पण गरजेची आहे 2 वर्षापूर्वी चांगला दुष्काळ होता आणि आम्ही कीर्तन करण्याकरिता कुठं जुन्नर तालुक्यात गेलो आणि कीर्तन झाल्यानंतर आम्ही कीर्तनात त्यांनी वर्णन करून सांगत होतो की भगवंताची भक्ती करा तुम्ही त्यांनी ज्ञान प्राप्त करून घ्या अमुक करा सगळं करा म्हणजे तुम्हाला आनंद प्राप्त होईल कीर्तन झाल्यानंतर एक त्या ठिकाणी ग्रहस्थ उभे राहिले माईकमध्ये बोलणारे आजच्या ठळक बातम्या जसे आपले वार्ताहर सांगत असतात रोज अशा ठळक बातम्या सांगण्याकरिता ते उभे राहिले
आणि उभं राहिल्यानंतर ते म्हणले महाराज लोक मुक्त व्हायचा विचार करतील, लोक ज्ञान मिळवण्याचा विचार करतील, लोक भक्ती करण्याचा विचार करतील, पण बाहेर पाऊस पडू द्या ना आधी. तुमच्या लक्षात आलं? जर बाहेरची परिस्थिती चांगली नसेल तर लोक आत्मज्ञान मिळवण्याकरिता कधी वेळ खर्च करतील? त्यांचा वेळ बाहेरचं त्या अडगिणी महाराज हा निवारण करण्यातच निघून जातं, बायका पोरांचं पोट भरण्यातच निघून जातं, मुक्त होण्याचा विचार करून त्याला वेळ केव्हा देतील? हा महत्त्वाचा विचार. म्हणून बाहेरच्याही गोष्टी पाहायला पाहिजेत. जीवन जगत असताना जसं आत्मज्ञान प्राप्त करून घेणं महत्त्वाचं आहे, तसं भाकरी खाणं सुद्धा महत्त्वाचं आहेच ना. भाकरी काय आकाशातून पडतात होय, कुणीतरी थापल्या पाहिजे, कुठून तरी त्यांनी इन्कम सोर्स असला पाहिजे, मग तो त्या ठिकाणी महाराज उदरनिर्वाह चालेल. आवनी महत्त्वाचे आहे ना, अन्न वस्त्र निवारा. म्हणून बाह्य जीवनही महत्त्वाचं आहे आणि आंतरजीवनही महत्त्वाचं आहे. हे दोनही प्रकारची जीवन माणसाला पाहायला मिळतात. अंतरंग असणारं जीवन वेगळं आणि बहिरंग असणारं जीवन वेगळं. म्हणून दोनही प्रकारचं जीवन साधू संत जगले. अंतरंग निर्मळ करायचं आहे आणि ते निर्मळ करण्याकरिता ज्ञानाची गरज आहे. ते भागवतातून ज्ञान प्राप्त होईल. भागवत म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहे. आणि रामकथा जर पाहायची असेल तर बाहेरून त्या ठिकाणी महाराज निर्मळ होता येईल. बाहेरून निर्मळ व्हायचं म्हणजे काय? अरे बाहेरून निर्मळ व्हायचं म्हणजे आपलं आचरण चांगलं करायचं. ते आचरणच महत्त्वाचं आहे, नाहीतर आतल्या गप्पा मारायच्या ब्रह्मज्ञानाच्या. आणि आचरणाच्या नावानं ढेकूळ काही समजत नाही महाराज. आचरण शून्य. व्याभिचार करायचा बंद नाही, खोटं बोलायचं बंद नाही, चोऱ्या करायच्या बंद नाही, या सगळ्या गोष्टी करीत राहायच्या. आणि ब्रह्मज्ञान तोंडानं सांगायचं, याला आसुरी वेदांत म्हणायचं. हिरण्यकश्यपूसुद्धा त्याच्या आईला आणि त्याच्या भाऊजाईला सांगत होता, हिरण्याक्ष मारल्यानंतर म्हटलं आत्मा अमर असतो, शरीर मरणारा असतं, मग कशाला देवाचा विरोध करायला गेला? त्याचा वेदांतच होता पण आसुरी वेदांत होता. वाचनात आणि ब्रह्मज्ञान सांगणारी माणसं फार आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. लोकांना ब्रह्मज्ञान सांगण्याच्या आधी आपण आपलं जीवन त्या ठिकाणी त्या पद्धतीनं जगलं पाहिजे. आपल्या जीवनाला कोणती तरी रेग असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये काही मर्यादा असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सहिष्णुता असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये प्रेम असलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये मानवता असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सर्वांवर करुणा करण्याची त्यांनी दृष्टी असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये शांतता असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये क्षमा असली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये दया असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर जीवनात बाहेरून येत नसतील तर आतून ब्रह्मज्ञान किती मिळवलं, काय करता तुमच्या ब्रह्मज्ञानाला? तोंडानं केवढंही ब्रह्मज्ञान सांगितलं, वाचनं केवढंही त्यांनी ब्रह्मज्ञान सांगितलं, तरी ते ब्रह्मज्ञान उपयोगाचं नाही. आचरण महत्त्वाचं आहे, ते आचरणच गरजेचं आहे. तुमचं प्रमाण माझ्यापर्यंत ऐकू येत नाही, आता ते ऐकू येणारही नाही. कथा झाल्यावर सांगा कदाचित. म्हणून त्या ठिकाणी महाराज ब्रह्मज्ञान हे प्राप्त करून घेतलं पाहिजे, ब्रह्मज्ञानापर्यंतच गेलं पाहिजे, पण बाहेरचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. घरात त्या ठिकाणी महाराज नीटनेटका घरच्या लोकांबरोबर बोलत नाही आणि बाहेर मोठा आदर प्राप्त होतो. तो त्या ठिकाणी मूर्ख ज्ञानोबर आहे, त्याला मूर्ख म्हणतात. धड बोली नाही घरामध्ये, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, विश्वभरे आदरा मूर्ख जायसा. मौलिक ज्ञानोबर त्याला मूर्ख म्हणतात. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, घरी आईबापा बरोबर धड बोलत नाही. आणि लोकाला ब्रह्मज्ञान सांगायला जातो. विश्वभरे आदरा, विश्व त्याला नमस्कार करतं, विश्व त्याच्या पुढे दंडवत प्रणाम करतं, पण मूर्खू जायचा. मौली ज्ञानोबर त्याला मूर्ख म्हणतात. अरे घरी आधी आईबापाचा आदर करायचा शीख, कधी बायका मुलांना प्रेम द्यायचं शीख, कधीतरी त्याने सहिष्णुता अंतकरणात निर्माण करायचं शीख, आणि मग लोकांच्या समोर तत्वज्ञान सांगायला त्याने तयार व्हावं. हा महत्त्वाचा विचार. तू म्हणाला काही माणसं त्यांनी आमच्या सांगणाऱ्या माणसावर बोट दाखवणारे जास्त लोक असतात. तू बोलता का म्हणे तुझ्या आईबापावर चांगलं? फार चांगलं बोलतो, आई वडील म्हणून बोलतो, त्यांची फार सेवा करतो, जन्मभर सेवा करीत राहीन मरेपर्यंत. पण चुकलेला चुकलंच म्हणेन. चुकल्या जर गोष्टी तर चुकल्याच म्हणलं पाहिजे. आपण पादल्यावर वास येत नाही, तुम्ही जरा खाली बिभत्सरस निर्माण होईल कदाचित. आपण जर पादलो तर आपल्याला वास येत नाही का? जसं आपण पादल्यावर आपल्याला वास येतो तसं आपलं चुकल्यानंतर चुकीचं म्हणायचं नाही का? म्हणून आपलं जर चुकलं तर त्याला चुकलंच म्हटलं पाहिजे. आणि जो आपलं चुकल्यानंतर त्याला चुकलं म्हणतो तोच खरा पारमार्थिक आहे. नाही तर लोकांवर चापकाचे फटके घालायचे आणि आपलं झाकून ठेवायचं. कशाला झाकतो, कशाला त्याला दडपतो? त्याचा स्वीकार केला पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. पण भांडण करीत असेल घरच्या लोकांबरोबर, मायबापाबरोबर, आम्हीसुद्धा करत असू, पण का करतो? त्याचं कारण त्यांनी त्यांना वैयक्तिक कोण्या संसाराच्या माध्यमातून दुखवायचं आहे म्हणून नाही. आम्हाला वाटतं माझ्या मायबापानं त्यांनी परमार्थ करावा, मला वाटतं त्यांना ब्रह्मज्ञान मिळावं, मला वाटतं त्यांना भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून भांडण. म्हणून बोट दाखवणाऱ्या लोकांनी जरा बोट मागे घ्या, कारण दोन चार बोट स्वतःकडेच असतात बोट दाखवत असताना. हा महत्त्वाचा विचार आहे.
म्हणून घरी माता पितारा धड बोली नाही संसारा आणि विश्वभरे आदरा मूर्खो जैसा ही ओविजरी ज्ञानोबर यांची असली तरी ती कशा करताय लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो आणि आईबापाला वृद्धाश्रमात नेऊन घालतो लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो आणि मायबापाला खाण्यापिण्या वाचून मारतो लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो आणि बहिणी बाळांचा सांभार कळत नाही लोकांना त्यांनी ब्रह्मज्ञान सांगतो आणि भावाबरोबर कोर्टात त्या ठिकाणी केस लढतो ब्रह्मज्ञान काय उपयोगाचं आहे त्याच्या ते ब्रह्मज्ञान काही उपयोगाचं नाही त्याचं बाहेर त्याने निर्मळ असलं पाहिजे शुद्ध असलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा ओवी सांगतो जयाची आहिक धड नाही तयाची परत्र पुसशी काही अरे ज्याचं आहिक जीवन चांगलं नाही त्याचं परत्र काय विचारतं ज्याचं सामान्य त्याने बाहेरून दिसणारं जीवन चांगलं नाही ज्याला आचरण जीवनामध्ये करता येत नाही त्याचा बाकीचा काय त्याने चरित्राचा भाग पाहतो त्याचं काय ब्रह्मज्ञान पाहतो ह्या सगळ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी नंतर करायच्या जेव्हा चरित्र निर्मळ असेल तेव्हा म्हणून चरित्रच महत्त्वाचं आहे. या कथेचं नाव आहे रामचरित मानस. रामापर्यंत जायचं असेल तर पाहिऱ्याच आहेत आपण त्या पाहिरीनं जाणार आहोत पुढे ते विस्तारण वर्णन आपण पाहणार आहोत. चरित्र निर्मळ करणं बाहेरून विश्रांती आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं आतून विश्रांती. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त होईल ज्ञानप्रधान त्या ठिकाणी ग्रंथांचं श्रवण केल्यानं. श्रीमद भागवत हे त्या ठिकाणी निगमकल्पतरोर्गलितम फलम ते फळ आहे ते आतून त्या ठिकाणी शांतता करून देणार आहे आणि बाहेरून त्याने तापलेल्या जीवांना विश्रांती प्राप्त करून देणारी रामकथा. लक्षपूर्वक ऐका. या समाजामध्ये अनेक प्रकारची व्यथा पाहायला मिळते. प्रत्येक मनुष्य तापलेला आहे त्याला सावलीची गरज आहे. कोणाची बायको त्याच्यावर तोंड टाकते कोणाचा नवरा धामधूम करतो कोणाचे पोरं कमरात लाथा घालतात कोणाच्या मुली त्या ठिकाणी महाराज कोर्टात दावा लावतात. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारची व्यथा जीवनात घेऊन चालावं लागतं. या सगळ्याची सगळ्या व्यथा जर आपल्या जीवनामध्ये असतील आणि त्यानं जर आपण तापलेलो असू संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा प्रपंचाची याची सेवा करता करता जर तापले असाल तर तुम्हाला कुठेतरी सावलीची गरज आहे आणि सावली जर कोणती असेल तर या रामकथेच्या प्रांगणामध्ये या ही रामकथा तुम्हाला सावली देणारी आहे आणि सामान्य सावली नाही ही कथा तर सुरतरूची सावली आहे. सुरतरू म्हणजे कल्पवृक्षाची सावली आहे. रामायण सुरतरू की छाया ही छाया छाया म्हणजे कोण्या मावशीचं नाव नाही बरं नाही तर आता बऱ्याच छाया आहेत घरोघर म्हणून त्याने असं त्या छायेचं वर्णन मी करत नाही. छाया म्हणजे सावली ती सावलीच महत्त्वाची आहे आणि रामायण सावली देणार आहे. रामायण त्याने विश्रांती देणार आहे याच्या सावलीत आलं पाहिजे आणि सामान्य झाडाची सावली नाही. अरे सामान्य झाडसुद्धा सावली देतं शीतलता देतं. कल्पवृक्षाची सावली तर काय वेगळीच असेल महाराज. कल्पवृक्ष म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला कल्पना केलेली वस्तू प्रगट करून देणारा जो असतो त्याला म्हणतात कल्पवृक्ष. कल्पना तुम्हाला आता ही कल्पना सांगायला छाया सांगता सांगता कल्पना सांगायला लागला. कल्पना मावशीचं नाही वर्णन करीत मी. कल्पना प्रत्येकाच्या अंतकरणात कल्पना निर्माण होते. कल्पवृक्ष कशाला म्हणतात हे सांगतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण लक्षपूर्वक ऐका. एक मनुष्य त्या ठिकाणी महाराज रस्त्यानं पायी प्रवास करत होता. फार दमला होता ऊन लागत होतं घामाघूम झाला होता. त्याला विश्रांतीची गरज होती आणि एक मोठंची मोठं झाड त्यानं पाहिलं. त्या झाडाची थंडगार सावली पडलेली होती. तो सावलीमध्ये जाऊन बसला आणि बसल्यानंतर त्याच्या मनात एक विचार आला. तो म्हटलं बसलोय तर खरा सावली तर मोठी गार आहे पण इथं पाणी जर थोडं प्यायला असतं तर किती चांगलं झालं असतं नाही. असं म्हटल्याबरोबर लगेच ताबडतोब त्या ठिकाणी महाराज पाण्याचा गडवा समोर आला. अरे मला पाणी आलं लगेच पाणी पिला शांत झालं त्याचा जीव जरा शांत झाला. त्यानं दुसरा विचार मनात केला मला चालून चालून थकलोय पोटात भूक लागली इथं जर जेवण आलं असतं तर किती चांगलं झालं असतं नाही. लगेच जेवणाचा ताट आला. श्री बालाजीचा बेत श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे लाडू जी म्हणजे जिलेबी श्री बालाजी एवढा मोठा बेत समोर आला. भरपूर दणकून हाणलं महाराज रट्टावून जेवण केलं. जेवण केल्यानंतर लागला जांभळा द्यायला कारण जेवल्यावर जांभळे येत असतात महाराज. आणि जेवण करून कथेला आलं ना मग ते जास्तच येतात कारण कथेच्या प्रभावानं जास्त येत असतात. त्याच्यात जेवल्याला भर पडते ना मग कथेत बसूनच आ करायला सुरुवात करतात. बरेच माणसं असं करतात. का बरं करतात माहिती आहे. आम्हाला कधी कधी त्या कीर्तनामध्ये कथेमध्ये जर कोणी जांभळी दिली ना आमच्या समोर असं वाटतं हे नक्की आपलं माप घेत आहे की आता टाईम होत चालला आणि तू त्या ठिकाणी लांबवत राहिला तुला गिळूनच टाकतो. आता माप घेण्याकरिता आ केल्यासारखं वाटतं महाराज. या येत असतात. त्याला जांभळ्या येऊ लागल्या. झाडाखाली बसला होता जेवण चांगलं झालं होतं लागला जांभळ्या द्यायला. त्या जांभळ्या देऊ लागला त्याला असं वाटलं इथं जर सुंदर शाही असती तर किती चांगलं झालं असतं गादी चमत्कार झाला. आणि गादी पण आली महाराज
झोपला, गाढ झोप झाली आणि झोपेतून जागा झाला. जागा झाल्यानंतर म्हणलं अरे वा, पाणी म्हणल्यानंतर पाणी आलं, जेवण म्हणलं की जेवण आलं, शय्या म्हणलं की शय्या आली, झोप म्हणलं की झोप लागली, सगळं काय व्यवस्थित झालं. हे सगळं कसं काय झालं म्हणला, इथं भूतबीत तर नाही एखादं? आता ज्या झाडाखाली झोपला होता ते झाड होतं कल्पवृक्ष, कल्पतरू, कल्पना केलेलं प्राप्त करून देणारं तरू म्हणजे झाड, त्याला म्हणायचं कल्पवृक्ष. म्हणून त्याच्या मनात पाणी पिण्याची कल्पना आली, पाणी समोर आलं, जेवण करायची कल्पना आली, जेवण समोर आलं, गादी झोपायला हवी होती गादी आली, झोप हवी होती झोप आली, जागा झाला आणि विचार करायला लागला भूत तर नसेल, भूताची कल्पना आल्यावर भूतही आलं महाराज, भूतच प्रत्यक्ष उभं राहिलं. आवाज तर आमोश्यासारखा निघतोय, चतुर्थी आहे आज. भूताचं नाव आल्यानंतर त्यांनी महाराज भीती वाटायला लागली, भूतच प्रत्यक्ष प्रगट झालं. आणि दुसरी कल्पना मनात निर्माण झाली, तुम्हाला हे भूत आपल्याला खाणार तर नाही ना आता? खाऊन टाकलं महाराज. कशामुळे झालं असेल? त्याच्या मनात निर्माण झालेली कल्पना. कल्पवृक्ष करण्याकरिता तुम्हाला या सगळ्या कल्पना सांगितल्या. पाण्याची कल्पना निर्माण झाली, पाणी आलं, जेवण आलं, झोप झाली, भूतही आलं आणि भूत खाईल का म्हणल्याबरोबर खाऊनही टाकलं. जी कल्पलेली वस्तू प्राप्त करून देतं त्याला कल्पतरू म्हणतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी, किंवा काय वाणू गेला सांगा जोजी, सांगा त्याला काय दुसऱ्याकडे मागायची गरज आहे. कल्पतरूच्या त्या ठिकाणी खाली विश्रांती करणाऱ्या माणसाला सगळं काही प्राप्त होत असतं. रामायण ही कल्पतरू आहे, रामकथा ही कल्पतरू आहे आणि सामान्य कल्पतरू नाही, ही त्याने सुरतरू देवताने वृक्ष आहे आणि त्या देववृक्षाच्या छायेमध्ये आपण सर्वजण विद्यमान आहोत. म्हणून रामायण सुरतरू छाया त्याच्या विश्रांतीला जो येईल, दुःख भय दूर निकट जो आया, जो त्याच्या जवळ येईल त्याचं दुःख निवृत्त होईल, दुःख घालवणारी ही असणारी कथा, म्हणून त्या ठिकाणी महाराज तिला सुरतरूची छाया म्हणतात. ही कथा जो त्या ठिकाणी श्रवण करतो ती जीवनातली व्यथा त्याने घालवते, संसारानं तापलेल्या जीवांना त्या ठिकाणी महाराज शांती प्राप्त करून देते अशी असणारी ही कथा. ही कथा अनेक प्रकारानं पाहिली जाते या रामकथेमध्ये. तुलसी रामायणामध्ये त्या ठिकाणी गोस्वामीजींनी अनेक कांडांचं वर्णन केलेलं आहे, सात कांड आहेत. हे जे वृक्ष आहे ना, रामकथारूपी वृक्ष, ह्याच्यामध्ये सात कांड आहेत. आपण अनेक ग्रंथांमध्ये अध्याय पाहतो, जर ज्ञानेश्वरी पाहिली तर त्याच्यामध्ये अध्याय आहेत, श्रीमद भागवत कथा जर पाहिली तर त्याच्यामध्ये स्कंध आहेत, स्कंधांचं वर्णन केलं जातं, 12 स्कंध पाहायला मिळतात. श्रीमद देवी भागवतामध्ये सुद्धा 12 स्कंध आहेत, असे 12 स्कंध आहेत, स्कंधांचं वर्णन आहे. तसं रामकथेमध्ये त्या ठिकाणी महाराज कांड वर्णन करून सांगितले, सात कांड आहेत, सप्तकांडात्मक असणारी ही कथा. हे जे सात कांड आहेत, हे सात कांडरूपी त्या ठिकाणी असणारा हा वृक्ष आहे जो सुरतरू म्हणवला जातो. जे कल्पवृक्ष आपण पाहतो, हे जे कल्पवृक्ष आहे हे सात कांडांमध्ये भरलेलं आहे. या कल्पवृक्षाचा एक एक अवयव म्हणजे एक एक कांड आहे महाराज. प्रत्येक कांडामध्ये त्यांनी एका अवयवासारखा भाव दडलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कांड जर कोणतं असेल तर बालकांड आहे. हे बालकांड म्हणजे रामचरित मानसाचं मूळ आहे महाराज, मूळ. बालकांडच फार महत्त्वाचं आहे, फार मोठं आहे महाराज बालकांड. याच्यामध्ये त्यांनी महाराज मूळ वर्णन करून सांगितलं, मूळ महत्त्वाचं आहे. याच्यानंतर दुसरं जे कांड आहे त्याला अयोध्या कांड असं म्हणावं. या अयोध्या कांडाला बुड म्हणतात, बुड किंवा खोड असं त्याला म्हटलं जातं. खोड, खोड कळतं ना तुम्हाला, खोड म्हणजे बुंधा, त्याला खोड असं म्हटलं जातं. मूळ जसं महत्त्वाचं असतं ना, तसं बुडसुद्धा महत्त्वाचं असतं, जे कधीच हालत नाही महाराज, जे स्थिर असतं, ज्याच्या जीवावर झाड उभं असतं. आपल्या प्रपंचाच्या झाडाला सुद्धा गरजेचं असतं खोड. ते खोड जर नसेल तर झाड बहरून येऊ शकत नाही, झाड त्यांनी डवरेलेलं दिसू शकत नाही, त्याला फुलं पानं फळं त्यांनी महाराज सुंदर दिसू शकत नाहीत, त्याच्याकरिता गरजेचं आहे खोड. म्हणजे घरामध्ये असणारे त्यांनी जे म्हातारी माणसं आहेत ना, त्यांना काय म्हणायचं? खोड. जे म्हातारे माणसं असतात ते खोडाच्या जागेवर आहेत, म्हणून जुनं खोड असा शब्द वापरला जातो. म्हाताऱ्या माणसांना खोड म्हणतात. पण खोड म्हणण्याचं अजून एक कारण सांगतो, बऱ्याच वेळेला म्हाताऱ्यांच्या अंगात सुद्धा असते, बरेच म्हातारे खोडीला असतात, सांगता येत नाही महाराज. सतत मुलाच्या त्या ठिकाणी कागळ्या करतात, सतत सुनेच्या कागळ्या करतात. पण आमची आई म्हणत असते, इमटा घे चिमटा आणि बडबड्याचा बोभाटा. बडबड्याचा बोभाटाच असतो महाराज, पण ते चिमटा आतून घेतलेला कोणाला दिसतो? हा महत्त्वाचा विचार आहे. एका सद्ग्रहस्थानं वृद्धाश्रम स्थापन केला, वृद्धाश्रम. ते म्हणला, जाऊ द्या म्हाताऱ्या माणसांची सेवा करायची.
त्याच्यात 5-25 म्हातारे आणून ठेवले आणि ते आणल्यानंतर महिन्यात 2 महिन्यातच त्याने त्याला चक्कर यायला लागली. मरा त्या ज्यानं वृद्धाश्रम तयार केलं त्याला म्हणे का बरं अहो म्हणे म्हातारे एवढ्या प्रकारचे आहेत काय सांगायचं. ज्या दिवशी त्या अडमी स्वयंपाकामध्ये कोरडी भाजी केली जाईल त्या दिवशी म्हातारं म्हणतं पातळ भाजी का नाही केली म्हणून कटाळून दुसऱ्या दिवशी जर पातळ भाजी केली म्हातारं म्हणतं तोंडी लावायला कोरडी भाजी ती नाही. हे म्हाताऱ्यांचा चिमटा कोणाला दिसतो का? आपल्याला म्हातारपण आलेलं आहे. आपण दुसऱ्याच्या ताब्यात गेलेलो आहोत. सुनाच्या मुलाच्या राज्यात आपण राहतो आहोत. म्हणून जेवढे म्हातारे ऐकत असतील मी हात उंच करून त्यांना सांगतोय जरा लक्षपूर्वक जीवन जगा. चोचले करू नका, अट्टहास करू नका, हट्ट करू नका. जर जीवन चांगलं जगायचं असेल तर त्यांच्या पोटात शिरून राहा. जरी ते तुमच्या पोटातून बाहेर आलेले असले तरी महत्त्वाचं चिंतन आहे महाराज. नाही जर त्यांच्या पोटात तुम्ही शिरून राहिले तर तुमचा रागराग करतील, तर तुमची हाडहाड होईल, तुम्हाला पाण्यात पाहिलं जाईल. आता पाण्यात कसं पाहिलं जातं मला माहीत नाही. तुम्हाला चहात पाणी टाकून दिलं जाईल प्यायला, तुम्हाला त्यांनी काय करतील सांगता येत नाही. म्हणून तुम्ही जरा सावधान राहा. तुमच्या तोंडावर आळा घाला, तोंडाला थोडं कुलूप लावा, जरा प्रमाणात बोला. घरातली माणसं बोलत असताना राम 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 म्हणत राहा. त्यांच्या बोलण्यात तोंड घालू नका, नाहीतर मुलगा खेकसल्याशिवाय राहणार नाही. अशी अवस्था आहे. चांगलं सांगतोय ना गुरुजी मी. गुरुजी आहे, गुरुजी समोर बसून ऐकतात. हनुमंतरायांसारखेच आहेत त्यांच्या मागे बसलेले. असं आहे. आता मी पण गुरुजी झालो आहे, तुमच्यामुळं झालो आहे गुरुजी म्हणा. असं आहे. तुम्ही लहान लहान मुलांना शिकवतो ते मी मोठ्या मोठ्या मुलांना शिकवतो आहे. गुरुजीच आहे पण हे शिकवणंच आहे महाराज, महत्त्वाचं आहे. म्हाताऱ्या मुलांना शिकवतो आहे हे महत्त्वाचं आहे महाराज. याला खोड म्हणतात. खोडच महत्त्वाचं असतं ज्याच्यावर झाड उभं राहतं. म्हणून खोडानं स्वतःच्या इतमात राहावं त्याला मान प्राप्त होईल. खोडानं हालचाल करायची नाही, खोडानं मर्यादा सोडायची नाही. खोडानं मर्यादा सोडली रे सोडली की झाड उन्मळून पडलंच म्हणायचं. म्हणून खोड महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून अयोध्या कांड हे त्या ठिकाणी महाराज बूड म्हणजे खोड आहे. खोड महत्त्वाचं आहे, त्याच्यात कधी बदल होत नाही. ही रामकथा आपण श्रवण करतो, या रामकथेमध्ये काही अचल असणाऱ्या गोष्टी सांगितल्या. रघुकुल रीत सदा अचली आई, प्राण जाय पर वचन न जाय. ते बदलत नाहीत, ते हालचाल करत नाहीत, ते विचार टाकून देत नाही. ज्या विचारावर स्थिर होतात त्याच विचारावर स्थिर होतात, हा त्यांचा भाव आहे. म्हणून अयोध्या कांड असंच आहे. यानंतर तिसरं कांड आहे अरण्यकांड. या अरण्यकांडाला त्यांनी शाखा म्हणावं. शाखा, शाखा म्हणजे फांद्या. जशा झाडाला फांद्या असतात तशा या कल्पवृक्षाच्या फांद्या म्हणजे अरण्यकांड आहे. का बरं त्याला शाखा म्हटलं असेल? या अरण्यकांडामध्ये अनेक प्रसंग पाहायला मिळाले, अनेक प्रसंगांनी युक्त असणार हे अरण्यकांड आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथात आणि प्रभूंच्या चरित्रातल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ह्याच्यामध्ये अनेक त्या ठिकाणी दैत्यांचा संहार केलेला पाहायला मिळेल. ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेगवेगळ्या भक्तांची आणि भगवंताची भेट पाहायला मिळेल. या अनेक प्रसंगांना समोर आणणारं त्या ठिकाणी आहे. म्हणून अरण्यकांड म्हणावं त्याला, शाखा म्हणजे फांद्या म्हणावं. फांद्या अनेक असतात, एका झाडाला एकच फांदी नसते, अनेक फांद्या असतात. अनेक फांद्यांचे मिळून झाड होत असतं, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज अरण्यकांडाला फांद्या शाखा म्हटलं जातं. याच्यानंतर त्यांनी चौथं कांड येतं किष्किंधा कांड. या किष्किंधा कांडामध्ये त्या ठिकाणी महाराज याला पानाची उपमा दिलेली आहे. झाडाला असणारी जी पानं आहेत ती पानं म्हणजे किष्किंधा कांड आहे. पानं जशी हिरवीगार असतात, पानं जशी टवटवीत त्यांनी झाडाची असतात, तसं त्यांनी हे किष्किंधा कांड आहे. या किष्किंधा कांडामध्ये अनेक त्यांनी प्रसंग टवटवीत पाहायला आपल्याला मिळतील. तो त्याच्यामध्ये उतरलेला भाव आहे. यानंतर पाचवं जे कांड आहे सात कांडांमध्ये ती सुंदरकांड आहे. सुंदरकांड म्हणजे कल्पवृक्षाची फुलं आहेत, त्याच्या सौंदर्य वर्णन करून सांगितलेलं आहे. या सुंदरकांडामध्येच त्या ठिकाणी महाराज हनुमंत आहे समुद्र उल्लंघन करून त्यांनी जातील लंकेमध्ये. लंकेनीला त्या ठिकाणी महाराज एक गुद्दा मारतील, तिच्या तोंडातूनच रक्त बाहेर पडेल, तिथून अशोक वाटिकेत जातील. हे सगळं वर्णन ज्याच्यात आहे त्याला सुंदरकांड म्हणतात. त्या सुंदरकांडामध्ये त्यांनी ते प्रसंग पाहायला मिळतील. यानंतर सहावं जे कांड आहे त्या सहाव्या कांडाला त्या ठिकाणी महाराज फळ अशी संज्ञा प्राप्त झाली. फळ आहे हे त्या ठिकाणी लंका कांड आहे. लंका कांड, या लंका कांडाला फळाची उपमा दिली जाते. झाडावर माणूस का प्रेम करतो? तर झाडाची फळं प्राप्त होतात म्हणून. लोक आंब्याचं झाड लावतात पण आंबा आवडतो झाड आवडतं म्हणून नाही, आंब्याचं फळ आवडतं म्हणून. फळावर प्रेम आहे म्हणून झाडाची लागवड केली जाते. हा महत्त्वाचा विचार आहे. झाडं फार महत्त्वाचे आहेत महाराज. मला वाटतं या कथांमधून कीर्तनांमधून लोकांपर्यंत संदेश पोहोचले पाहिजेत. झाडे लावा, झाडे जगवा.
ते झाडं म्हणतात तुम्ही मला पाणी द्या मी तुम्हाला जीवन देईल. आज पाऊस का पडत नाही त्याचं कारण झाडं त्या ठिकाणी लोकांनी तोडून टाकले ना महाराज. लोक झाडं तोडतात आणि त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा सांगतो, झाडामध्ये सुद्धा प्राण असतो, झाडामध्ये सुद्धा जीव असतो. जर झाडाला तोडाल, हिरव्या झाडाला जर तोडाल तर एका जीवाची हानी कराल. झाड तोडता येतं पण केव्हा, ते उन्मळलं पाहिजे, ते त्या ठिकाणी महाराज जळालं पाहिजे. जे जळालेलं झाड आहे, ज्याचं आयुष्य पूर्ण झालेलं आहे, असं झाड तोडायला हरकत नाही. किंवा ज्या झाडाची फांदी वाळलेली आहे, ती वाळलेली फांदी तोडायला हरकत नाही. ओली फांदी तोडायची नाही, त्याच्यात जीव आहे. आणि जर त्याला वेदना द्याल, दुसऱ्याला दिलेली वेदना, त्याचं नाव आहे पाप. पाप ते परपीडा. म्हणून झाडाला जर तुम्ही त्याने वेदना द्याल तर तुम्हाला पाप लागेल, असा त्यातला भाव आहे. म्हणून झाड तोडू नका, झाडं लावा, झाडांना पाणी घाला, झाडांना त्याने वाचवा, झाडं त्याने जगवा. आणि ती झाडं जर जगवाल तर ती झाडंच तुम्हाला जीवन देतील. पाऊस भरभरून पडेल जर तुमच्याकडे झाडं असतील तर. म्हणून त्या ठिकाणी जशी आपल्या घरामध्ये एक दोन मुलं असतात ना, आपण मुलांचं सांगोपन करतो, तसं इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं जीवनात एक व्रत धारण करा की जशी मला दोन तीन मुलं आहेत तशी मी तीन झाडंसुद्धा लावीन. जसं मुलांचा सांभाळ करतो आहे तसा झाडाचा सुद्धा सांभाळ करीन. ते झाड जर त्या ठिकाणी महाराज मी वाढवलं तर त्या झाडाच्या माध्यमातून सर्व लोकांना जीवन प्राप्त होईल. हा हे वृक्षच आहे कल्पतरू. का झाड लावतात? तर फल प्राप्त करून घेण्याकरिता. म्हणून त्या ठिकाणी लंकाकांड हे फल आहे. आणि काय फल आहे? लंकाकांडामध्ये युद्ध आहे. आणि या युद्धामध्ये त्याने प्रभू रामचंद्रांच्या हाताने अनेक दैत्यांचा निपात झालेला आहे. रावण कुंभकर्णासारखे त्या ठिकाणी दुराचारी ते त्या ठिकाणी भगवंतांना मारलेले आहेत. कारण रावण म्हणजे काम आहे आणि कुंभकर्ण म्हणजे क्रोध आहे आणि राम म्हणजे बोध आहे. रामरूपी बोध प्राप्त झाला की रावणरूपी काम जातो आणि कुंभकर्णरूपी क्रोध घालवता येतो. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज रावण मारण्याकरिता, कुंभकर्ण मारण्याकरिता राम प्रगट झालं पाहिजे. रामप्रभूंनी दैत्यांना मारलं, राक्षसांना मारलं, पण फक्त मारलं असं नाही, त्यांना त्यांनी मुक्त करून टाकलं. मुक्त केले राक्षसा, राक्षसांना मुक्त केलं. मुक्त होणं म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात मोठं फल प्राप्त करून घेणं. कारण मुक्त स्थिती हेच जीवनाचं सगळ्यात मोठं फल आहे महाराज. कारण ज्ञानाला अवांतर प्रयोजन फल म्हणतात आणि मोक्षाला परमप्रयोजन फल म्हणतात. म्हणून फल प्रयोजन या शब्दानं पाहिलं जातं. म्हणून शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहायचं ठरलं, परिभाषिक शब्दामध्ये जर पाहायचं ठरलं, तर त्या महाराज प्रयोजन त्याला म्हणतात, फल त्याला म्हणतात. आणि जीवनामध्ये मोक्षरूपी फल प्राप्त करून घेणं, मुक्त होणं हे सगळ्यात मोठं फळ आहे. मग लंकाकांडामध्ये जर पाहायचं असेल तर काय प्राप्त होईल? मोक्ष प्राप्त होईल, मुक्त स्थिती प्राप्त करून देणार आहे. म्हणून कल्पतरूचं हे त्या ठिकाणी असणारं सहावं अंग आहे, त्याला त्यांनी फल असं म्हणावं. आणि सातवं जे कांड आहे त्याला उत्तरकांड म्हणावं. या उत्तरकांडामध्ये त्या ठिकाणी महाराज रस प्राप्त होतो. रसरूप असणारं हे कांड आहे, रसस्वरूप असणारं हे कांड आहे. कसला रस प्राप्त होतो? म्हणे आंब्याचा रस प्राप्त होतो, संत्र्याचा होतो, लिंबाचा होतो. तो आंब्याचा, संत्र्याचा, लिंबाचा, ऊसाचा डोक्यात आणू नका. बऱ्याच लोकांना वेगवेगळे रससुद्धा माहिती आहेत. द्राक्षाचे रससुद्धा काही ना माहीत आहेत महाराज. काही आता ज्वारीचा रससुद्धा काढतात. कसा कडत असतील मला माहीत नाही. पण ते त्या ठिकाणी रस पिऊन रसभरित होऊन जातात महाराज लोक. रस तसला रस आणायचा नाही. हा जो रस आहे हा काही विलक्षण असणारा रस आहे. हा प्रेमरस आहे जो कोणालाही प्राप्त होत नाही. तो ज्ञानी पुरुषाला प्राप्त होत नाही. तो ब्रह्मज्ञानाला मिळत नाही. तो आत्मनिष्ठाला मिळत नाही. तो जीवनमुक्ताला मिळत नाही. अरे भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असी. तो पंडित झाला तरी त्याला हा प्रेमरस प्राप्त होणार नाही. उत्तरकांड आहे. तो वाचक जरी झाला, फार ग्रंथ वाचले त्यानं गाडीची साठी भर, तरी त्याला प्रेमरस प्राप्त होणार नाही. तो ज्ञानी जरी झाला तरी ज्ञान प्राप्त झालं म्हणून काय तो प्रेमरस प्राप्त करून घेईल? नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे तो जाणत नाही आणि का कोणाला कळत नाही. पंडित वाचक ज्ञानी असे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतात. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ झाला म्हणून झालं काय? तो ज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराज संपूर्ण विश्वाचा प्रलय करून टाकला आणि संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त झाला म्हणून काय कौतुक केलं? आहेच व्याप्त. व्याप्त व्हायची काय गरज आहे? तू व्याप्तच आहेस. तुला प्रेम त्या ठिकाणी गरजेचं आहे. जीवन जगण्याकरिता ज्ञान महत्त्वाचं नाही, जीवन जगण्याकरिता प्रेम महत्त्वाचं आहे. प्रेमच जीवनाचं सार आहे. म्हणून रामायणाच्या माध्यमातून काय प्राप्त होईल? प्रेम. प्रेम हे उत्तरकांड आहे. जे शेवटी प्राप्त होत असतं प्रेमरस प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून आत्मनिष्ठाला मिळत नाही, जीवनमुक्ताला मिळत नाही, तरी भक्तिसुख दुर्लभ. त्या ते प्रेमसुख कोणाला मिळत नाही महाराज. ते प्रेमसुख जर मिळालंच
तो प्रेमरस जर प्राप्त झालाच तर तो त्या ठिकाणी महाराज रसिकाला प्राप्त होतो. रसिका भवी भाऊ का त्यालाच तो प्राप्त होऊ शकतो. म्हणून ज्यानं मुक्त स्थिती प्राप्त करून घेतलेली आहे म्हणजे त्याने लंकाकांडरूपी त्याने मुक्त स्थितीचं फल त्यानं मिळवलेलं आहे, मुक्ती मिळवलेली आहे. त्यानं काय करावं? त्यानं प्रेमरसात पदार्पण करावं. आणि उत्तरकांड म्हणजे प्रेम आहे आणि ते प्रेम जीवनामध्ये उतरलं पाहिजे. ते प्रेम मिळवण्याकरिता देव वेडा झाला आणि त्या देवानं अमर्याद स्थिती सोडून मर्यादा धारण केली. आणि मर्यादेत आला का? त्याला प्रेम हवंय म्हणून. त्याला प्रेम हवंय म्हणून तर कौशल्याला आई म्हणतो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर दशरथाला बाप म्हणतो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर भरताला भाऊ म्हणतो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर सीतेला पत्नी म्हणतो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर त्याने लवकुशाला पुत्र म्हणतो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर शबरीच्या घरी स्वतःहून जातो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर निषादाला आलिंगन देतो आहे, त्याला प्रेम हवंय म्हणून तर केवटाच्या नावेत बसतो आहे. या सगळ्या गोष्टी प्रभूंना प्रेमाची गरज आहे म्हणून. आणि तो प्रेम जर कोणता असेल तर त्या ठिकाणी महाराज प्रेमरूपी रस आहे, तो देवाला सुद्धा अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी तो रस प्राप्त करून घेण्याकरिता तो परमात्मा त्यांनी महाराज मर्यादेच्या रेघेत आला आणि स्वतः त्या ठिकाणी महाराज जगाला मर्यादा शिकू लागला. हिमालयात साधू संत दिसतात. आता कुंभमेळ्यामध्ये कितीतरी नागासन्यासी आहेत, पण ते एवढे नागासन्यासी जरी असले तरी त्यांच्या पोटात जर प्रेम नसेल, फक्त साधनां, फक्त तपश्चर्यान, फक्त ज्ञान, काय करता तुमच्या ज्ञानाला, काय करता तुमच्या साधनेला आणि काय करता तुमच्या तपश्चर्याला? तुमच्या पोटात जर प्रेम नसेल, माणुसकी नसेल, मानवता नसेल, सहिष्णुता नसेल, तर तुमच्या त्या ज्ञानाला काही किंमत नाही. म्हणून उत्तरकांड त्यांनी आपल्याला काय शिकवतं? तर प्रेमरस शिकवतं. याच्यामध्ये प्रेमाचा रस आहे, याच्यामध्ये तत्त्वज्ञानाचा रस आहे, याच्यामध्ये वैराग्याचा रस आहे. आणि तेच या रामकथेतून त्यांनी शिकायचं आहे असं कल्पवृक्ष त्या ठिकाणी महाराज आहे. ही रामकथा, या रामकथेच्या माध्यमातून या सात कांडांना पाहिलं जातं. हे सप्तकांड आहेत. या सप्तकांडांची रचना करणारे जर कोण असतील तर ते गोस्वामीजी तुलसीदासजी महाराज आहेत. तुलसीदासांनी त्या ठिकाणी महाराज ही कथा सर्व जगाच्या समोर प्रकट केली, जी भगवान शंकराच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे, जी भगवान शंकरानं त्या ठिकाणी महाराज मनामध्ये साठवलेली आहे, जिचा विचार मनामध्ये करून अनुभवलेली आहे, जिचा आनंद त्यांनी उपभोगलेला आहे, तीच कथा गोस्वामीजींनी जगाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट केले. ते गोस्वामीजी. आता रामकथा काय आहे या गोष्टीचा आपण विचार केला, पण रामकथा ज्यांनी लिहिली त्यांचाही थोडा परिचय असला पाहिजे. काय सांगितलं हे जरी महत्त्वाचं असलं तरी कोण सांगतोय हे तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर दारूबंदीचं व्याख्यान असावं. आणि एक पॅक मारल्याशिवाय सांगताच येऊ नये. हा त्या ठिकाणी महत्त्वाचा विचार आहे महाराज, कोण सांगतो हे महत्त्वाचं आहे. बऱ्याच गोष्टी सांगता येतात ना महाराज, दारू, गांजा, मदपी, यारा, ते नरकात नेण्याचं साधन आहे, तंबाखू खाऊ नको, दारू पिऊ नको, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि हे सांगण्याकरिता त्याने कीर्तनकार बोलावला, म्हणला त्याने राष्ट्रीय कीर्तनकार आहे, व्यसनमुक्तीवर कीर्तन आहे. आला त्या ठिकाणी महाराज गावात घुसला आणि गावात घुसल्यावर म्हणला मला सरकारने पाठवलंय, म्हणला गावोगाव कीर्तन करून व्यसनमुक्ती सांगायची आहे, म्हणे मग सांगा कीर्तन. म्हणले असं नाही सांगतायत म्हणे, थोडी प्यावी लागेल म्हणे, एक पॅक पितो आणि मगच बोलता येतं, मला पॅक पिल्याशिवाय बोलता येत नाही. काय लोकाला सांगेल? हा महत्त्वाचा विचार आहे ना. अहो काय सांगतो हे जेवढं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा कोण सांगतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून सांगणारा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. गीता प्रगट करून सांगितली माऊली ज्ञानोबरायांनी, जगाचा त्या ठिकाणी महाराज जे सूत्रसंचालन करणारं महालय क्षेत्र आहे, जिथे त्याने मोहिनीराज वास्तव्य करत आहे, तिथे गीता पूर्ण करून सांगितली. सांगितली गीता, पण सांगितली कोणी? समुखे आपण सांगेतो श्री विष्णू, त्या श्री विष्णूनं सांगितली. म्हणून त्याला महत्त्व आहे. कोणी सांगितले हे महत्त्वाचं आहे. रामकथा सांगितली, आपण रामकथा ऐकतो, पण सांगितली कोणी हे सांगा ना. ज्याने सांगितली ते तुलसीदास स्वामी आहेत. म्हणून त्यांचा अधिकार कळणंही महत्त्वाचं आहे महाराज. गोस्वामीजींचा अधिकार काही सामान्य नाही. हे गोस्वामीजी त्या ठिकाणी महाराज वाल्मिक ऋषींचा अवतार आहेत असं आपण त्या ठिकाणी बोलता बोलता स्पष्ट केलं. वाल्मिक ऋषी त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. माऊली ज्ञानोबरायांचा सोहळा, पालखी सोहळा ज्यावेळेला पंढरपुराला जातो त्यावेळेला वाल्ह नावाचं गाव लागतं ना, तिथे वाल्मिक ऋषींचं स्थान पाहायला मिळतं. बरोबर आहे ना? मग तिथे त्या ठिकाणी त्यांचं स्थान आहे. त्यांचं अनेक क्षेत्रामध्ये स्थान पाहायला मिळतं. आपल्यापासून अतिशय जवळ शहाजापूर नावाचं गाव आहे की नाही, शहाजापूर आपण त्याला म्हणतो. या शहाजापूरच्या डोंगरामध्ये वाल्मिक ऋषींची तपश्चर्यास्थली आहे आणि तिथून त्या ठिकाणी एक नदी प्रवाहित होते, तिचं नाव आहे वालुंबा नदी.
चास सोडून घाट वर चढून गेल्यावर कामरगावच्या उताराला तुम्ही गेलात की नदी पाहायला मिळते, त्या नदीचं नाव आहे वालुंबा नदी. ही वालुंबा का म्हणतात, त्याचं कारण वाल्मिक ऋषींनी जिथून तपश्चर्या केली तिथून वाहते जी नदी, तिला वालुंबा म्हणतात. म्हणून वाल्मिक ऋषींचं स्थान आपल्यापासून जवळ आहे. हा, ते फक्त प्रगट नाही, लोकांना त्याचं ज्ञान नाही, म्हणून ते आपल्याला माहिती नाही. तिथं अजूनही जिवंत झरा आहे. त्या शांजापूरच्या लोकांना तुम्ही विचारा, जर आज कथा ऐकायला आले असतील तर ते तुम्हाला सांगतील. हा, लक्षपूर्वक ऐका. वाल्मिक ऋषी, त्या वाल्मिक ऋषींनीच विचार केला की मी रामकथा त्या ठिकाणी महाराज लोकांच्या समोर सांगितलेली आहे. आणि रामकथा सांगितली अशी जी राम जन्माला यायच्या आधी वर्णन करून सांगितली महाराज. रामायण केलं पण कसं केलं, ते राम जन्माला यायच्या आधी केलं. हा, ही कोळ्याची कीर्ती आहे महाराज, सामान्य असणारा कोळी. पण त्या कोळ्याची कीर्ती एवढी गहन झाली की त्यानं राम जन्माला यायच्या आधी रामकथा केली, महाराज वर्णन करून सांगतात. कोळीयाची वाढिली गहन, हो कोळीयाची कीर्ती, कोळीयाची कीर्ती वाढिली गहन, हो कोळीयाची वाढिली गहन, कोळीयाची कीर्ती वाढिली गहन. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी, कोळ्याची कीर्ती फार वाढली महाराज. वाल्मिक हे नाव ऐकायला कसं बरं वाटतं नाही, पण वाल्मिकाच्या आधीचं नाव वाल्ह्या, वाल्या, त्या वाल्ह्याचाच वाल्मिक त्या ठिकाणी झाला महाराज. महत्त्वाचं चिंतन सांगतो, ज्याच्यावर संतांची कृपा होते तो वाल्ह्या जरी असला तरी त्याचा वाल्मिक व्हायला फारसा वेळ लागत नाही. संतांची कृपाच महत्त्वाची असते महाराज. संतांची कृपा झाल्यानंतर दगडाला सुद्धा वाचा फुटते, हे महत्त्वाचं चिंतन आहे. हा, आज आम्ही तुमच्यासमोर रामकथा सांगतो आहोत, श्रीमद भागवत सांगतो आहोत, कीर्तन करतो आहोत. का करतो आहोत, त्याचं कारण फक्त संतांची कृपा. त्या साधू संतांची कृपा जर झाली नसती तर त्यांनी हे सांगता आलं असतं का? हे कुठे शिकण्याकरिता जाण्याचा प्रसंग तर आमच्या जीवनात आला नाही, हे कधी शिकायला मिळालंच नाही. कुठं तरीसुद्धा आम्ही सामान्य दगड असून आमचं जीवन अतिशय सामान्य असून आम्हीसुद्धा तुमच्यासारखेच सामान्य आहोत. पण सामान्य असून या व्यासपीठावर बसून बोलतो आहोत त्याचं कारण गुरुकृपा. त्या गुरुजींनी कृपा केली, त्या संतांनी कृपा केली, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला. आणि त्यांच्या कृपेच्या प्रसादानं फक्त त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर गेला की तू कथा सांग, तू कीर्तन सांग. त्यांच्या त्या शब्दाकरता आम्ही कीर्तन सांगतो आहोत, नाही तर आमच्यात काही सामर्थ्य नाही, काही प्रभुत्व नाही, काही मोठेपण नाही, काही महिमा नाही, काही तपश्चर्या नाही, काही साधना नाही, शून्य आहे. साधना शून्य आमचं जीवन आहे, तरी पण कथा सांगतो आहोत का? संतांची कृपा झाली म्हणून, साधूची कृपा झाली म्हणून, गुरुकृपा झाली म्हणून. ती गुरुकृपाच महत्त्वाची आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं संतांची कृपा ही जीवाला पहिलं तिराला घेऊन जाते, नवे वाल्ह्याचा वाल्मिक करू शकते. हा जो वाल्ह्या आहे ना, सामान्य नव्हता, हा लुटमार करणारा हा असा त्याने वाल्ह्या आहे. हा त्याने वाटसरूंना मारणारा आहे. येणारे जाणारे रस्त्यानं वाटसरू जंगलात त्याने उभा राहायचा आणि त्या वाटसरूंना त्या ठिकाणी महाराज थांबा ना थोडं. थोडी कथा सांगून घेतो. वाटसरूंना त्यानं मारावं आणि मारून धन त्या ठिकाणी जमा करून आणि आपल्या परिवाराला नेऊन पोहोचवावं आणि त्या धनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह सर्वांचा चालावा असा असणारा हा वाल्या. यानं त्या ठिकाणी एवढे लोक मारले होते त्याची गणनाच नव्हती. गणना केली होती पण ब्राह्मणांना मारल्याची. त्यानं जेवढे ब्राह्मण मारले तेवढे मोजले होते. म्हणतात सात रांजण त्यानं भरवले होते खडे टाकून टाकून. एक ब्राह्मण मारला का मोहर एवढा एक खडा टाकायचा. असे त्याने ब्राह्मण मारले होते, इतके मारले होते, सात रांजण त्यानं भरवले होते म्हणतात.
एवढे त्यांनी खडे टाकले होते, सात रांजण गच्च भरले होते. कर्मधर्म संयोगानं त्यांनी महाराज नारदजी महाराज त्या रस्त्यानं आले आणि नारदांची आणि त्या वाल्ह्याची दृष्टा दृष्ट झाली. आता तो वाल्ह्याच आहे, त्यानं हातात त्यांनी परशु घेतलेला आहे, कुऱ्हाड आहे मोठी, आणि नारदांच्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे आणि दोघांचा सुंदर असणारा संवाद झालेला आहे. तो संवाद आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत. या नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजन करा सगळे. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण लजले नारायण 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 लक्ष्मी नारायण हे हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हो नारायण प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना एकाएकी त्यांनी वाल्ह्या त्यांच्या समोर आला, हातात कुऱ्हाड घेतलेले. आहे थांब. नारदजी महाराज थांबले. नारदजी महाराज घाबरले नाहीत. हा वाल्ह्या मोठा भयंकर आहे, हात आणि अनेकांना मारणार आहे, माणसांना मारायची त्याच्या मनामध्ये भीती बिलकुल वाटत नाही, निडर असणारी त्याची वृत्ती आहे. चल म्हटला, तुझ्याकडे काय धन आहे मला दे. हातात कुऱ्हाड घेऊन त्याने म्हणू लागला, दाखव काय धन आहे तुझं मला त्या देऊन टाक. नारदजी महाराज म्हणू लागले, वेड्या, अरे मी संन्याशी माणूस आहे, माझ्याकडे कशाचं धन आहे? काही नाही, त्या ठिकाणी माझ्याकडे सरळ एंटेण्यासाठी उभे राहिलेली शेंडी आहे, हातामध्ये ब्रह्मविन आहे, एका हातामध्ये चिपुळे आहेत, भगवंताचं नाम चिंतन करतो आहे, माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासारखं. म्हणला, तुझ्या तंबोऱ्यात काहीतरी दडलेलं असेल, दाखव मला. तंबोऱ्यात फोडतो म्हणलं आता. अरे म्हणे वेड्या, असं करू नकोस, माझ्या बापानं ब्रह्मदेवानं दिलेला हा ब्रह्मविन आहे, फोडू नकोस. माझ्याकडे काही नाही, मी तुला खरं सांगतोय, तू जर त्या ठिकाणी मला धन मागत असशील तर कशाकरिता धन मागतोयस हे मला सांग. त्यांना सांगितलं, माझ्या घरी माझी बायका मुलं आहेत, माझे आई वडील आहेत, आणि त्यांना त्यांनी महाराज त्यांचं भरण पोषण करण्याकरिता मी वाटमारी करतो आहे, लूटमार करतो आहे, लोकांना मारतो आहे, हे धन त्यांनी घ्यायचं आहे, मला घरी नेऊन पोहोचवायचं आहे. नारदजी महाराज त्याच्याकडे पाहून बोलू लागले, वेड्या, अरे माणसांना मारतो आहेस, ब्राह्मणांना मारतो आहेस, एवढं पाप करतो आहेस, आणि कोणाकरता करतो आहेस? तर घरी असणाऱ्या त्या ठिकाणी बायका मुलांकरता, आई वडिलांकरता करतो आहेस. थोडा विचार कर, एवढं पाप पोट त्या ठिकाणी करतो आहेस मोठं, हे पाप त्या ठिकाणी करत असताना असा कधी विचार केलास का
की या पापामध्ये त्यांनी महाराज तुझे ते आई वडील तुझे ते बायका मुलं सहभागी होतील का? जर ते तुझे बायका मुलं या पापात सहभागी होणार असतील तर बिनधास्त पाप कर, माणसांना मार. पण ते जर पापात सहभागी होणार नसतील तर एकटाच पापाचा भागीदार होऊन नरकात जाऊन पडशील. वाल्या शांत झाला आणि विचारच करू लागला, अरे खरंच ज्यांच्याकरिता हे करतोय ते माझ्या पापात वाटेकरी होतील का? पण दुसरा विचार त्याच्या मनात आला, तो म्हटला त्या ठिकाणी, हा माझी भुलताप करतोय, हा मला फसवण्याचा प्रयत्न करतोय, हा उंच शेंडीवाला बाबा आहे, हा त्या ठिकाणी मला फसवेल आणि याला पळून जायचा विचार दिसतोय. असं बोलायला त्याने सुरुवात केली, हा तू मला शब्दजाळामध्ये अडकवतोयस, सगळे माझ्या घरचे लोक माझ्या पापात वाटेकरी होतील, माझी बायको माझ्यावर फार प्रेम करती आहे, माझी मुलं माझ्यावर फार प्रेम करतात, माझे आई वडील माझ्यावर फार प्रेम करतात, निश्चित ते माझ्या पापात वाटेकरी होतील. नारदजी म्हणले, खरंच वाटेकरी होतील तर विचारून ये जा, ते तुझ्या पापात वाटेकरी होणार आहेत का? तो म्हणला, वा रे वा, मला घरी पाठवशील विचारल्यानं तू पळून जाशील. नारदजी म्हणले, काळजी करू नकोस, मी पळून जाणार नाही, इथून निघून जाणार नाही. तुला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल, तुला जर मी निघून जाण्याची भीती वाटत असेल तर मला इथे बांधून टाक आणि तू स्वतः त्या ठिकाणी घरी जाऊन तुझ्या आई वडिलांना तुझ्या बायका मुलांना विचारून ये. वाल्या त्या ठिकाणी विचार करू लागला, खरंच याला बांधून टाकलं पाहिजे. त्यानं त्याने अमानुषपणानं त्या ठिकाणी महाराज कोणत्याच प्रकारची दया अंतकरणातनं बाळगता नारदजी महाराजांना फरफटत ओढायला सुरुवात केली आणि ओढत ओढत त्याने खांब भिंत त्यानं त्या ठिकाणी महाराज झाडाला नेऊन नारदांना बांधून टाकलेलं आहे आणि पुन्हा सांगू लागला, इथंच थांब जोपर्यंत मी घरी जाऊन येत नाही. घरी जाऊन त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांना माझ्या बायका मुलांना मी विचारून येईल, तोपर्यंत तिथून हलायचं नाही. नारदानं त्यानं बांधून टाकलेलं आहे आणि वाल्या घाईघाई त्या ठिकाणी घराच्या दिशेनं गेलेला आहे. ऐका, आता तो वाल्या घरी गेलाय विचारायला त्याच्या बायको मुलांना त्याच्या आई वडिलांना. लक्षपूर्वक ऐका, बरोबर केलं की नाही आम्ही पात्र तयार केलं ते आम्हाला माहीत होतं की कथेमध्ये त्यांनी एक पात्र जर असलं तर ही लोकं 11 वाजतासुद्धा टवटवीत होतील, कारण आम्ही बरोबर त्या ठिकाणी औषध लावित असतो सुरुवातीला गोड 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 10:30 थांब म्हणून. आता आपण 11:30-11 वाजेपर्यंत थांबू. लक्षपूर्वक ऐका, असं आहे तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर सगळ्यात आधी त्याच्या आई वडिलांच्या समोर गेला आणि त्यांना म्हणू लागला, आई बाबा मला सांगा, मी एवढं पाप करतोय, वाटमारी करतोय, लोकांना मारतोय, जे माझ्या हातानं पाप घडतंय सांगा, या पापात तुम्ही वाटेकरी आहात काय? आई वडील म्हटले, वाल्या तुला लहानचं मोठं करणं आमची जबाबदारी होती, तुला आम्ही जन्म दिला, तुला लहानचं मोठं केलं, मग आमचं कर्तव्य पूर्ण केलं, आता तुझं कर्तव्य आहे आम्हाला सांभाळणं, आम्हाला त्याठिकाणी म्हातारपणाची काठी होणं हा तुझा धर्म आहे, मग आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, आता तू तुझं कर्तव्य करतोयस, तू लूटमार करून आमचा सांभाळ कर, नाहीतर नीतिमत्तेने व्यवहार करून आमचा सांभाळ कर, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुझ्या पापात आम्ही वाटेकरी होणार नाही, आमचं कर्तव्य करून आम्ही मोकळे झालोय. आई वडिलांनी स्पष्ट नकार दिला. तिथेच त्यांनी महाराज व्याकुळ झाला. यानंतर त्या ठिकाणी महाराज आपल्या पत्नीकडे गेला, आपल्या मुलांकडे गेला, बायकोला विचारायला लागला, सांग एवढं मी पाप करतोय त्या पापात तू वाटेकरी होणार आहेस का? तिनं सांगितलं, माझ्या आई वडिलांना सोडून आले, तुमच्याबरोबर लग्न करून तुमच्या घरी आले. कशाकरिता आले? तुम्ही मला सांभाळणार आहात, सांभाळण्याचं वचन दिलं म्हणून 7 फेरे त्यांनी घेतले. तुमच्या पापात वाटेकरी होणार नाही, फक्त तुमच्या पुण्यातच मी वाटेकरी होणार आहे. या बायका नवऱ्याच्या हाताला हात लावतात ना, त्या फक्त पुण्य करतानाच लावतात, पाप करताना कोणी लावत नाही. पाप त्या ठिकाणी बायकांच्या वाटेला जातच नाही महाराज, पुण्यच द्यायचं असतं, फक्त पुण्य त्यांच्या वाटेला जातं. बायकोनं स्पष्ट नकार दिला, तुमच्या पापात मी वाटेकरी होणार नाही. मग मुलांकडे गेला, छोट्या छोट्या लेकरांनाजवळ घेतलं, विचारायला सुरुवात केली, सांगा मी तुम्हाला लहानचं मोठं करतोय, तुमचं भरण पोषण करतोय, तुम्हाला लहानचं मोठं करण्याकरिता मी त्या ठिकाणी माणसं मारतोय, पाप करतोय, लुटमार करतोय, तुम्ही माझ्या पापात वाटेकरी आहात का? मुलंसुद्धा म्हणू लागले, आम्ही लहान आहोत, आम्हाला सांभाळणं ही तुमची जबाबदारी आहे, लुटमार करून धन आणा नाही तर आणखी कोणत्या मार्गाने आणा, आम्हाला फक्त लहानचं मोठं करा, आमची जबाबदारी आल्यावर आम्ही आमची जबाबदारी सांभाळू, असं बोलायला सुरुवात केली. मुलांनी पण पापात वाटेकरी होणार नाही असं सांगून टाकलं. वाल्याच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. व्याकुळ झाला. लक्षपूर्वक ऐका, आज समाजामध्ये बरेच वाल्हे पाहायला मिळतात,
की जे लुटमार करतात, जे दुसऱ्याला फसवतात, जे दुसऱ्याचा त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीने तळतळाट घेतात, हे असणारे जे वाल्हे आहेत ना, या वाल्ह्याने कधीतरी आपल्या आईबापाला जाऊन विचारा की जे पाप मी तुमच्याकरता करतो आहे, लोकांचे मुंडके मोडतो आहे, हा लोकांच्या टाळूवरचं खातो आहे, लोक विनवण्या करून माझ्यासमोर व्याकुळ होतात तरी मी त्या ठिकाणी महाराज त्यांना मुंडके मोडून त्यांचं घरात आणतो आहे, तुमच्याकरता आणतो आहे. आईबापाला विचारा तुम्ही वाटेकरी होणार आहात का, स्वतःच्या बायकोला जाऊन विचारा तू माझ्या पापात वाटेकरी होशील का, स्वतःच्या मुलांना विचारा तुम्ही माझ्या पापात वाटेकरी व्हाल का, आणि जर ते पापात वाटेकरी होणार नसतील तर दुसऱ्याला दुःख देऊ नका. मायबाप सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती आहे हा की त्या ठिकाणी हा कुमार्गानं जर प्रवास केला तर त्याचं दुःख भोगावं लागतं, आणि तिने जर प्रवास केला तर त्याचं दुःख भोगावं लागतं. हा ते कोणालाही भोगावं लागतं महाराज, त्याच्या देवसुद्धा चुकत नाही, देवालासुद्धा ते भोगावं लागतं. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज लोकांचे बांधव रेटीत असताना, लोकांचं धन हडप करीत असताना, लोकाला लुवाडीत असताना, लोकाला फसवीत असताना, लोकांना त्रास देत असताना, आधी स्वतःच्या मनाला विचारा याच्यातून पाप घडणार आहे. लोक पापाला भीत नाहीत, लोकाला आज पापाची भीती वाटत नाही म्हणून तर मुंडके मोडतात. हा महत्त्वाचा विचार आहे. काल परवाच गाडीत प्रवास करत असताना कोणी एक सरकारी अधिकारी आमच्या गाडीमध्ये बसले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा चालली होती. आमचा स्वभाव असा आहे की आमच्या पोटात काही राहत नाही, काही असेल पोटात ते बोलून दाखवलं पाहिजे, बोललंच पाहिजे, नाही तर मग कासा विसुत जीव. त्यांच्यासमोर बोलता बोलता सहज विषय निघाला, अरे जेव्हा हुद्द्यावर असतात हे लोक, मोठ्या मोठ्या उच्च पदावर असतात, आणि त्यावेळेला लोक त्यांच्यासमोर नतमस्तक होतात, त्यांच्या पाया पडतात, त्यांना मुजरा करतात, त्यांना नमस्कार करतात, साहेब साहेब म्हणून त्यांच्या मागे फिरतात, आणि साहेब असताना लोकांचे मुंडके मोडतात, साहेब असताना लोकांना टेबला खारून काहीतरी मागतात, साहेब असताना लोकांचे त्या ठिकाणी महाराज हा तळतळाट घेतात. तुम्हाला गोष्ट सांगू, हे साहेब जेव्हा रिटायर होतात ना आणि घरी येतात, यांना साहेबी थाटात राहायची सवय लागली असते, लोक त्यांच्यासमोर नमस्कार करणारे असतात, पण रिटायर होऊन घरी आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज घरचे लोक त्याला कधीच साहेब म्हणत नाहीत. त्या साहेबामध्ये आणि गलीतल्या कुत्र्यामध्ये काहीच फरक राहत नाही, एवढी दयनीय अवस्था होते. जन्मभर ज्या घरच्या लोकांकरता, ज्या बायका मुलांकरता लोकांचे मुंडके मोडले, लोकांचा तळतळाट घेतला, ते बायका पोरं तर सोडून देतात, आणि हा जर परत त्या ऑफिसात गेला तर शिपाईसुद्धा किंमत देत नाही, तो म्हणतो चल होता साहेब, आता नाही साहेब. तो मर्यादा असते ना महाराज प्रत्येक पदाची, 4-5 वर्षाची मर्यादा असते प्रत्येक पदाची. पदावर असला की मनुष्य नमस्कार करतो, आणि एकदा पदावरून खाली उतरला की त्याला कोणी विचारत नाही, ही त्याची अवस्था होऊन जाते. घरातले लोकसुद्धा असंच करतात, ही अवस्था त्यांनी होते. म्हणून दुसऱ्याला कष्ट देऊन त्यांनी धन जमवत असताना थोडा अंतकरणामध्ये विचार करा, आपण पाप करतो आहोत, या पापात ज्यांच्याकरिता करतो आहोत ते सहभागी होतील का, आणि ते जर सहभागी होणार नसतील तर आजच या रामकथेमध्ये संकल्प करा, पाप करणार नाही, चोरी करणार नाही, व्याभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, लोकांची मुंडके मोडणार नाही, लोकांचं धन हडप करणार नाही, दुसऱ्याला कष्ट देणार नाही, दुसऱ्याला त्रास देणार नाही, नीतिमत्तेनं जीवन जगीन, सत्यवादानं जीवन जगीन, असा संकल्प या कथेमध्ये करा. असा संकल्प जर आजच्या दिवशी कराल तर कथेचा पहिला दिवस त्या ठिकाणी महाराज पावन होऊन जाईल, तो त्या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. हे दिव्यत्व त्या ठिकाणी रामकथेत आहे, हे शिकायचं आहे रामकथेच्या माध्यमातून. वाल्याला ज्यावेळेस कळालं की कोणीच माझ्या पापात सहभागी होणार नाही, आता काय करू, वाल्या घाबरला, त्याला घाम आला दरदरून, केवढं पाप केलंय, एक एक ब्राह्मण डोळ्यासमोर दिसू लागला, पाया पडत होता, मारू नको, ज्यांना ज्यांना मारलं ते काकुळत येऊन म्हणत होते मारू नका, आमचे लेकरं बाळं घरी आहेत, त्यांचा सांभाळ कोण करेल, मी घरातला करता माणूस आहे, मारू नकोस. तरी मारलं, त्या सगळ्या लोकांचा तळतळाट डोळ्यासमोर येऊ लागला, आणि वाल्या थरथर 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 कापू लागला, धावतच निघाला नारदांच्या समोर, ज्या नारदाला त्या ठिकाणी महाराज झाडाला बांधलेला आहे, त्या बाबाकडे गेलं पाहिजे, त्या बाबाच्या समोर गेलं पाहिजे. काय करू, घाईघाईनं वाल्या त्या ठिकाणी महाराज नारदजींच्या समोर आलेला आहे, त्याने ती कुऱ्हाड टाकून दिलेली आहे, नारदांच्या चरणाला त्या ठिकाणी स्पर्श करत नमस्कार करतो आहे. बाबा तुम्ही कोण आहात, मला वाचवा, मला वाचवा, त्यांना बंधनातून मुक्त केलेलं आहे, झाडातला त्यांनी महाराज बांधून टाकलेलं, सोडलेलं आहे, बसू नका, उभेच राहा, सोडलेलं आहे. आणि व्याकुळ होऊन त्यांनी हात जोडून म्हणतोय, बाबा मी घरी जाऊन आलो, माझ्या बायका मुलांच्या समोर जाऊन आलो, माझ्या आई वडिलांच्या समोर जाऊन आलो, जे पाप मी करतो आहे या पापामध्ये कोणी वाटेकरी व्हायला तयार नाही, मला वाचवा, मला कोण सोडवील, या पापातून त्याने मी कसा मुक्त होईन, हे पाप कसं जाईल मला सांगा, माझ्यावर कृपा करा, मला हे पाप घालवायचं आहे.
पाप त्या ठिकाणी मला संपलं पाहिजे, मला याच्यातून उद्धारापर्यंत जात आलं पाहिजे. माझ्या उद्धाराची सामग्री सांगा. संत परमहितकारी जगमाही, संतांसारखं दयाळू जगात दुसरं कोणी नाही. अरे जो हातात कुऱ्हाड घेऊन मारण्याकरिता धावला होता त्याच्यावर कृपा करण्याकरिता तयार झाले नारदजी महाराज. संतांचा स्वभावच आहे की जे त्या ठिकाणी महाराज अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतात. हा अपकार करत होता, झाडाला बांधून टाकलं होतं, फरशी घेऊन धावत होता, त्याच्यावर उपकार करण्याची प्रवृत्ती आहे. त्याला सांगितलं चिंता करू नकोस वाल्या, हा जगामध्ये जेवढं पाप पाहायला मिळतं ना, हा त्या सगळ्या पापाकडे जर पाहिलं, भगवंताच्या नामचिंतनाकडे जर पाहिलं, हा तर त्या नामासमोर त्याने पाप राहतच नाही. हा जेवढी नामाची शक्ती तेवढे पापच नाही त्रिजगते. जेवढ्या भगवंताच्या नामाची शक्ती आहे तेवढं जगात पाप अजून तयार झालंच नाही. पाप करून करून किती गेलं असेल. भगवंताचं एक नाव जर उच्चारलं हा तर तुझा जीवन मंगलमय होऊन जाईल. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावले. राम म्हणता रामची होई जे, हा अशी त्या ठिकाणी ख्याती रामनामाची आहे. रामनामाचा महिमा, या नामाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. तो नाम महिमा विलक्षण आहे. तू जरी त्या ठिकाणी वाटमारी करणार असशील, तू डाकू असशील, चोर असशील, माणसांना मारलेला असेल, पाप केलेलं असेल, तरी भगवंताचं नामचिंतन कर. आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमाची अवधारी, तू सर्वोत्तम होशील. मी सांगतो तसं कर आणि प्रभूंचं नामचिंतन कर. काय नाव घेऊ सांगा, कोणत्या नावाचा उच्चार करू मला सांगा. सांगितलं म्हण राम, राम म्हणायला सांगितलं. पण वाल्या असा दुराचारी होता महाराज, त्याच्या तोंडातून रामाचं नावच येत नव्हतं. राम म्हणायला लागले की त्याला राम म्हणताच येईना, आता काय करावं. म्हण राम, त्याला राम म्हणताच येईना. परत म्हणले म्हण राम, तरी राम म्हणता येईना, याला रामच म्हणता येत नाही, असा विचार नारदांच्या मनात आला. आणि नारदांनी पुढे बोलायला सुरुवात केली, पण असं आहे तुला राम म्हणता येत नाही, मग काय म्हणता येतं तुला. तुम्हाला मला फक्त हाना मारा मरा एवढंच म्हणता येतं म्हटलं. तो म्हणे मरा म्हणता येतं, म्हणे हो. हा राम म्हणता येत नसेल तर मरा तर म्हणता येईल ना, कारण माराचा एवढा धंदा त्याच्या पोटात होता. म्हणून मरा म्हण, हा त्याला उलटा त्याने महाराज मंत्र सांगितला. म्हण मरा, तो म्हणला मरा. हा परत म्हण मरा, म्हणे मरा. आता सतत म्हणत राहा मरा, मग तो मरा मरा मराम राम 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 म्हणू लागला. त्याचा तो उलटा जप त्या ठिकाणी महाराज रामरूप झाला आणि वाल्याच्या मुखातून राम नामाचा जप सुरू झाला. त्याला सांगितलं जा जंगलात जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात कर आणि तपश्चर्या राम नामाची तपश्चर्या कर. हा प्रभू रामचंद्रांची तुझ्यावर कृपा होईल, भगवंताची कृपा तुझ्यावर त्यांनी होईल आणि तुझं जीवन कृतार्थ होईल, तुझं पाप जळून जाईल. नारदांनी त्याला सांगितलं जा वनात जा आणि तपश्चर्या कर. नारदांची आज्ञा घेऊन वाल्या त्या वनात तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला. नारदजी सुद्धा वाल्यावर त्यांनी कृपा करून मार्गस्थ झालेले आहेत. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
బద్రీ నారాయణ 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 శ్రీమన్నారాయణ జై జయ గోవింద హరే జై జయ గోపాల హరే హే గోవింద హరే జై జయ గోపాల హరే నారాయణ నారాయణ శ్రీ నారాయణ నారాయణ नाराजी महाराजांनी वाल्याला उपदेश केला, वाल्या रामनामाचं चिंतन करू लागला आणि राम 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 असं चिंतन करता करता एवढा तल्लीन झाला की वाल्याची समाधी लागली आणि त्याच्या अंगावर वारूळ तयार झालं. 12 वर्षाचा कालावधी निघून गेला. नाराजी महाराज 12 वर्षानंतर पुन्हा त्याच मार्गाने ज्या वेळेला मार्गस्थ झाले, नारायण नारायण करत आले, ते ज्या वेळेला त्यांनी त्या वारुळाच्या समोरून जाऊ लागले त्यावेळेला नाराजी महाराजांना शब्द ऐकू लागले, राम राम श्रीराम 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 राम 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 राम. नारदांनी बारकाईने पाहिलं, कुठून राम नामाचा उच्चार होतोय, कुठेच कोणी दिसत नाही, जवळपास कोणीच त्या ठिकाणी दिसायला तयार नाही, राम नाम तर ऐकू येत आहे. बारकाईने ऐकलं तर वारुळातून आवाज येत होता, राम राम राम. नारद घाईघाई त्या वारुळाजवळ गेले आणि जवळ जाऊन ते वारुळ त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने दूर केलं. महाराज वारुळ बाजूला केलं आणि त्या वारुळामध्ये त्या ठिकाणी मला ध्यानस्थ रामनामाचा उच्चार करणारा तो वाल्या पुन्हा एकदा दिसला. पण आता तो सामान्य वाल्या राहिला नव्हता, आता तो त्या ठिकाणी महाराज जगाचं सूत्रसंचालन करणारा जो जगन्नियंता परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी एकरूप झालेला परमात्म्याचा भक्त झाला होता. रामनामाचा उच्चार करणारा तो वाल्या त्याला पाहून नारदजी गहिवरले. त्यांना असं वाटलं, अरे 12 वर्षापर्यंत मी याला तपश्चर्या करायला सांगितले, असाच बसून आहे, रामनामाचा उच्चार करतोय. नारदांनी त्याला जाग करायला सुरुवात केली, पण नारदजी आता त्याला वाल्या म्हणत नाहीत, उठा वाल्मिक ऋषी, उठा उठा वाल्मिकजी, उठा वाल्मिकजी. त्या ठिकाणी महाराज शुद्धीवर आलेले आहेत. नारदांना पाहिलं, फार समाधान वाटलं, त्यांच्यासमोर नमस्कार करू लागले आणि नमस्कार करून त्या ठिकाणी महाराज स्वतःचं जीवन कृतार्थ झाल्याचा भाव प्रगट करू लागले. वाल्याचा वाल्मिक झाला, वाटमारी करणारा, माणसं मारणारा, लोकाला त्या ठिकाणी धन लुटणारा, कष्ट देणारा असणारा जो वाल्या, रामनामाच्या प्रभावानं वाल्मिक स्वरूपामध्ये पदार्पित झाला. तोच त्यांनी वाल्मिक, आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमचे अवधारी, सर्वोत्तम स्थिती त्याला प्राप्त झाली ही साधूच्या अनुग्रहानं प्राप्त होत असते, साधूच्या कृपेनं प्राप्त होत असते, रामनामाच्या प्रभावानं त्या ठिकाणी महाराज प्राप्त होत असते. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज
वाल्मिकाला पाहिलं, नाराजी प्रसन्न आहेत. आणि आता वाल्मिकानं विचारलं, महाराज माझ्याकरिता काय आज्ञा आहे सांगा. सांगितलं, ज्या रामाच्या नामाचं तू जप करतो आहेस तो राम अजून प्रगट व्हायचा आहे, त्या रामाला अजून अवताराला यायचं आहे. मला असं वाटतं की तो राम प्रगट व्हायच्या आधी त्या रामाला त्या ठिकाणी महाराज तू सगळ्या लोकांच्या समोर प्रगट करावंस, रामकथेची तू रचना करावीस. म्हणून राम त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम हा त्या ठिकाणी महाराज काम क्रोधरूपी रावण कुंभकर्णांना मारण्याकरिता प्रगट होणार आहे. म्हणून त्या रामाचं चरित्र तुला त्याने लिहायचं आहे. म्हणून ते चरित्र त्याने निर्माण कर, रामकथेची रचना कर, अशी त्या ठिकाणी महाराज अनुज्ञा नारदजी महाराजांनी वाल्मिकी ऋषींना दिली. आणि मग वाल्मिकी ऋषींनी प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत करत केले रामायण रामाआधी. रामाच्या आधी त्या ठिकाणी महाराज रामकथेची रचना करणारे वाल्मिकी ऋषी आहेत. अशी दिव्य असणारी कथा वाल्मिकांनी तयार केली आणि प्रभूंच्या भजनामध्ये त्या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत महाराज. हे हा श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम 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 राज राम 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 सीता राम 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 राज राम 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 राज राम 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 राज राम 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 सीता राम राम राज राम 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 राज राम 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 राज राम 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 सीता राम 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 राज राम 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 सीता राम राम राज राम 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 राज राम 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 राज राम 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 वाल्मिकी ऋषींनी रामकथेची रचना केली, शतकोटी रामायण केलं, शतकोटी एवढं विपुल स्वरूपात रामायण आहे. नामदेव महाराजांनी जी अभंगाची रचना केली ना, ती रचना करण्याकरिता वाल्मिकी ऋषीच नामदेव महाराजांचे आदर्श आहेत. महाराज त्याने सांगितलं, वाल्मिकासारख्याला जर शतकोटी रचना करता येते तर मला शतकोटी अभंग रचना का करता यायची नाही. म्हणून नामदेव महाराजांनी संकल्प केला आणि तो नियम केला अभंग रचना करण्याचा. एकट्याला करता येत नाही म्हणून घरातले सगळे सदस्य अभंग लिहू लागले. सदस्यांच्यानं होत नाही म्हणून त्या ठिकाणी भगवान स्वतः अभंग लिहू लागले. आणि एवढं करूनही अभंग पूर्ण झाले नाहीत म्हणून नामदेव महाराज पुन्हा तुकोबारायांच्या रूपानं प्रगट झाले आणि उरलेले अभंग त्यांनी पूर्ण केले. शतकोटी अभंग रचना. तशी वाल्मिकानं शतकोटी रामकथा श्लोकांची रचना केली आणि एवढं मोठं रामायण तयार झालं. रामकथा लोकांच्या समोर प्रगट केली. राम राम जीवन लोकांच्या समोर त्यांनी महाराज प्रगट केलं, वाल्मिकानं प्रगट केलं. पण ते संस्कृत भाषेत आहे. ते संस्कृतातलं रामायण रामकथा वाल्मिकी रामायण ज्याला आपण म्हणतो ते वाल्मिकी रामायण कोणाला कळे ना संस्कृत भाषेत असल्यामुळे. मग काय करावं, तेच त्या ठिकाणी पुन्हा सर्वसामान्यांना कळण्याकरिता प्राकृतात यावं असा विचार त्यांनी महाराज समोर आला. रामकथा लोकांना कळावी असा विचार आला म्हणून त्या वाल्मिकानंच पुन्हा एकदा अवतार धारण केला. आणि तेच वाल्मिकी ऋषी त्या ठिकाणी महाराज प्रयागजवळ चित्रकूट नावाच्या गावामध्ये गोस्वामी तुलसीदासजींच्या रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले. तुलसीदास स्वामींचा अवतार झाला. संत हे अवतारी असतात जे स्वतःहून प्रगट होत असतात. वाल्मिकी ऋषी स्वतःच त्यांनी तुलसीदासांच्या रूपानं प्रगट झाले. चित्रकूट नावाचं गाव आहे, राजापूर जिल्हा आहे. या राजापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी महाराज चित्रकूट गावामध्ये तुलसीदास स्वामींचा जन्म झाला. ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला.
त्यांच्या वडिलांचं नाव होतं आत्माराम, आडनाव होतं दुबे, आत्माराम दुबे. त्यांच्या आईचं त्यांनी नाव आहे हुलसी माता, हुलसी. हुलसी आणि आत्मारामाच्या घरी वाल्मिक ऋषींचं प्राकट्य झालं, जे कवीवर आहेत, ज्यांना काव्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं चरित्र ज्याने प्रगट केलेलं आहे. प्रतिष्ठित शरयूपुरी हा ब्राह्मण, हा त्यांनी श्रेष्ठ असणारा ब्राह्मण वर्ग आहे. त्या ब्राह्मण कुळामध्ये प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाले. जन्म त्या ठिकाणी 1554 श्रावण शुद्ध सप्तमी या कालखंडात त्यांनी झालं. यांचं वैशिष्ट्य वर्णन करून सांगतात, ते आईच्या गर्भामध्ये 12 महिने होते, 12 महिने. एरवी आपण त्यांनी आईच्या गर्भात राहतो, 9 महिने राहून 10व्यानं त्यांनी ती प्रसूत होते. 9 मास कष्टला असे 10व्याने प्रसूत झाली, जन्मताची कर्मजाट तुझी मान अडकली असं आपण पाहतो. म्हणजे 9 महिने आईच्या गर्भात राहून 10व्या महिन्यामध्ये आपला जन्म होतो, पण गोस्वामीजी मात्र 12 महिने आईच्या गर्भात राहिले. 12 महिने एवढे वर्ष कसे काय राहिले असतील, 1 वर्षभर कसं काय राहिले असतील. साधू संतांमध्ये काही सामर्थ्य असतं महाराज. आपण शुकदेवांकडे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ते 12 वर्ष आईच्या गर्भात होते, हे 12 महिने होते. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार श्रेष्ठ असणारे संत होऊन गेले, बंकट स्वामी महाराज, ज्यांचं नाव त्या काळामध्ये दिगंतात पसरलं. बंकट स्वामी एवढं गोड भजन म्हणायचे, एवढा सुंदर काकडा म्हणायचे, की 3 मजल्याची इमारत होती बंकट स्वामींच्या त्या मठाची, तर लोक काकडा ऐकण्याकरिता अर्ध्या रात्रीच नंबर लावून बसायचे, 3ही ताळे गच्च भरायचे आणि बंकट स्वामी काकडा म्हणायचे. आणि काकडा म्हणत असताना उभं राहून काकडा म्हणायचे, खाली बसून नाही. रात्रीचं जागराचं भजन सुरू करायचं, कीर्तन झालं की जागर करायचं, कीर्तन पण उभं राहून, जागर पण उभं राहून, आणि जागर झाला रे झाला की पहाट झाली की काकड्याला सुरुवात करायची, तो काकडासुद्धा उभं राहून. माईकची व्यवस्था नव्हती, मोठ्यानं त्या ठिकाणी महाराज भजन म्हणायचे आणि ते भजन ऐकण्याकरिता त्या ठिकाणी लोक आवर्जून जमा व्हायचे, असे बंकट स्वामी. हे बंकट स्वामी आईच्या गर्भामध्ये 18 महिने होते. किती? 18 महिने आईच्या गर्भामध्ये होते. विलक्षण असणारे, प्रगल्भ असणारे बुद्धिमत्ता. आम्ही ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो आहोत, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा, ते बाबा स्वतः सांगतात ते आईच्या गर्भामध्ये 11 महिने होते. 11, आपण 10व्या महिन्यातच त्याने जन्माला येतो, ते 11 महिने आईच्या गर्भात राहिले होते. प्रत्येकाजवळ काही विलक्षण आहे, तसे गोस्वामीजी त्यांनी 12 महिने आईच्या गर्भात होते. आणि विशेष महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जन्माला आल्याबरोबर त्यांना 32 दात होते, म्हणजे 32 होती तोंडात दात, जन्मताच त्यांनी आलेले होते. वास्तविक पाहता जन्मताच आलेले दात चांगले मानले जात नाहीत, त्यांना अशुभ मानलं जातं. 32 दात त्यांनी मुखात आहेत. आणि आणखी त्या ठिकाणी विशेष आहे, जन्मल्याबरोबर ज्यांच्या मुखातून रामनामाचा उच्चार प्रगट झाला, कारण प्रत्यक्ष वाल्मिक आहेत आपण पाहिलं, ज्यांना रामनामाचं तप केलेलं आहे 12 वर्ष, म्हणून तेच प्रत्यक्ष प्रगट झालेत, राम असा त्या ठिकाणी महाराज उच्चार झाला. पण त्यांचं नाव ठेवण्यात आलं राम बोला, राम बोला. तुलसीदास स्वामींचं खरं नाव आहे महाराज राम बोला, असा राम बोला प्रत्यक्ष प्रगट झाला. पण एक दुर्दैवी गोष्ट अशी की ते जन्माला आले ते त्या ठिकाणी महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले, मूळ नक्षत्र. हे मूळ नक्षत्र त्या ठिकाणी महाराज मोठं खराब असतं. या नक्षत्रावर त्याने महाराज जन्माला आलं की ते कोणाला तरी मूळ आलं असं म्हणतात, कोणाला तरी घेऊन जातं मूळ नक्षत्रावर जन्माला आलं. लेकरुके ज्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला असेल किंवा ज्यांच्या घरी मूळ नक्षत्रावर लेकरू जन्माला आलं असेल, त्यांना मूळ नक्षत्राची शांती करून घेणं गरजेचं आहे. लोक म्हणतात हे शांती करायची, अमुक करायचं, फलाणं करायचं, हे सगळं ब्राह्मणांनी तयार केलं थोतांड आहे, चुकीचा समज आहे तुमचा. हे ब्राह्मणांनी केलेलं थोतांड नाही, ते गरजेचं आहे. आणि अनुभव त्यांनी घेऊन बघा, बरेच नाथ महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते. त्यापेक्षा आम्हाला या कथा कीर्तनांचा छंद ज्यांच्या माध्यमातून लागला, ब्रह्मलीन श्री लखनगिरीजी महाराज कोपरगावला जे राहत होते, तेसुद्धा मूळ नक्षत्रावर जन्माला आले होते. ती मूळ नक्षत्रावर जन्माला आली आणि त्यांची आई त्या ठिकाणी मरण पावली. पण मूळ नक्षत्रावर जन्म झाला की काहीतरी अघटित असणारी घटना घडत असते, असंच घडलं महाराज मूळ नक्षत्रावर जन्माला आले. जन्मताच 5 वर्षाच्या लेकरासारखे तेजस्वी दिसत होते. यांचा जन्म त्यांनी सप्तमीला झाला आणि पुढे त्यांनी विशेष घटना घडली, दुःखद घटना घडली जीवनात अशी, दशमीच्या दिवशी त्यांची आई त्या ठिकाणी मरण पावली. आणि त्यांना त्या ठिकाणी असणारी जी दासी आहे तिचं नाव होतं चुनिया, त्या चुनिया दासीच्या स्वाधीन करण्यात आलं.
आई मरण पावली, चुनिया दासीनं त्यांनी महाराज सांभाळायला सुरुवात केली. यानंतर त्या ठिकाणी महाराज 5-5.5 वर्षाचं वय त्यांचं झालं गोस्वामीजींचं, तुलसीदास स्वामींचं. आणि 5.5 वर्षाच्या वयामध्ये त्या ठिकाणी महाराज ती दासीसुद्धा मरण पावली. एवढ्या दुःखद घटना जीवनामध्ये येऊ लागल्या. मग काय करायचं, या बाळाला कुणी लहानचं मोठं करावं? हा प्रत्यक्ष वाल्मिक आहे आणि रामकथा त्यांनी वर्णन करून सांगणार आहे हे भगवान शंकराला माहिती आहे. म्हणून भगवान शंकरानं कृपा केली आणि पार्वती मातेला त्यांनी महाराज ते कळालं. आणि पार्वती मातेनं त्यांनी महाराज एका ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण केलं आणि गोस्वामीजींना त्यांनी महाराज सांभाळलं. 5.5 वर्षाच्या वयामध्ये आई मरण पावलेली असताना, हा लहानचं मोठं करणारी दासी मरण पावलेली असताना पार्वती स्वतः ब्राह्मण स्त्री होऊन आली आणि तिनं त्यांनी गोस्वामीजींना लहानचं मोठं केलं भगवान शंकराच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी महाराज. आणि अशा पद्धतीनं ही दिव्य घटना घडली. यानंतर त्या ठिकाणी महाराज नरहैनिंद नावाचे त्यांनी एक स्वामी आहेत, यांच्या भगवान शंकराच्या सांगण्यावरून या स्वामींनी त्या ठिकाणी या बालकाला अयोध्येमध्ये नेलं. गोस्वामीजी तुलसीदासजी महाराज हे अयोध्येमध्ये गेले, जिथं प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालं, रामभूमी जिला म्हटलं जातं, जिथे आज त्या ठिकाणी महाराज राम मंदिर उभं राहावं अशी आपल्या सर्वांच्या अंतकरणामधली पवित्र असणारी भावना आहे. कारण राम मंदिर अतिशय महत्त्वाचं आहे ना महाराज. राम मंदिर त्या ठिकाणी होणं हा फार गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी महाराज राम मंदिर पाडून ठेवलं आहे. आता ते कोणत्या धोरणानं पाडलं असेल ते धोरण आमच्या लक्षात आलं नाही अजून. आधी मंदिर तयार होण्याची तरतूद असली पाहिजे, तेवढी तयारी आधी असली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी राम मंदिर पाडायला हवं होतं. आधीच राम मंदिर आपण पाडून बसलो, त्याला 2-3 वर्ष आता झाले आणि एवढा कालावधी लोटला. राम त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरात एका कोपऱ्यात बसलेला आहे, कोणाला त्याचा तपास नाही आणि राम मंदिराची दयनीय अवस्था त्याने झालेली आहे. आता ते केव्हा मंदिर तयार होईल मला त्याने कळत नाही. कारण प्रत्येक मनुष्य बुद्धिवाद वापरतो आहे, प्रत्येक मनुष्य आपापली बुद्धी लावून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडतो आहे. सगळ्या गावातली त्याने माणसं स्वतःचा त्याने विचार समोर मांडून, मत मांडून त्याने त्या कामाला रखडवत आहेत. अहो रामाचं काम समजा, रखडवू नका. त्याच्या समोर असणारा सभामंडप जेव्हा होईल तेव्हा होईल. रामाचं पहिलं मंदिर जेवढं होतं ना, तेवढंच मंदिर तुम्ही सगळे गावकडे मिळून बांधा. तेवढं मंदिर जरी झालं तरी रामाच्या डोक्यावर छत होईल आणि आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंदी होऊ. नाही तर आपला सर्वांचा मालक असणारा रामच आज त्या ठिकाणी महाराज दयनीय अवस्थेत आहे. केव्हा राम मंदिर होईल चिंताच वाटते. पण बऱ्याच वेळेला लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नसतो ना. म्हणून तुमच्यासारखाच मी पण एक सामान्य आहे. म्हणून मला लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, वडीलधारी आहात, तुम्ही त्या ठिकाणी महाराज गावामध्ये सूत्रसंचालन करणारे आहात. तुम्हा सर्वांना एक पारमार्थिक म्हणून विनंती त्या ठिकाणी करतो आहे. सभामंडप तयार करून त्या ठिकाणी निधी गोळा करायचा आणि हे सगळं काम करायचं असा विचार करून जर पैसे जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर राम मंदिर अजून 10 वर्षसुद्धा व्हायचं नाही. म्हणून सर्वांनी एकत्र या, ज्याला ज्याला वाटत असेल राम मंदिर व्हावं त्यांना आपापल्या परीने निधी द्या आणि छोटंसं त्याने राम मंदिर जेवढं पूर्वी होतं त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणखी बांधवा आणि सुंदर असणारा राम मंदिर त्या ठिकाणी निर्धारित असणाऱ्या जागेवरती बांधा. राम जर तिथे आला तर त्याच्यासमोर सभामंडप आपोआप होईल, तुम्हाला वेगळे परिश्रम करायची गरज पडणार नाही. पण आपण तयारीच दाखवत नाही, आपण कोणी मनावरच घेत नाही, मनावर घेतलं पाहिजे. असो अयोध्या, अयोध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी महाराज आणि स्वामी नरहैनिंद हे त्या ठिकाणी तुलसीदास स्वामींना घेऊन गेले. तिथे जाऊन त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांच्या परमपावन असणाऱ्या भूमीमध्ये मोठं समाधान गोस्वामीजींना वाटू लागलं. यानंतर माघ शुद्ध पंचमी शुक्रवार 1561 मध्ये गोस्वामीजींचं मौजीबंधन झालं, म्हणजे यज्ञोपवीत संस्कार त्यांच्यावर करण्यात आले. यांना गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली. जे त्या ठिकाणी महाराज द्विज आहेत त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश प्राप्त होत असतो. ज्यांना जानवं त्या ठिकाणी घातलं जातं त्यांना गायत्री मंत्र सांगितला जातो. जे 24 अक्षर गायत्री मंत्राचे आहेत ते गुप्त आहेत, ते सर्वांच्या समोर माईकमधून म्हणायचे नाहीत. त्याचं गौप्य ठेवलं पाहिजे, त्याला गुह्य ठेवलं पाहिजे. गायत्री मंत्राचा उपदेश झाला आणि राम मंत्राची दीक्षा प्राप्त झाली. म्हणून त्याने राम मंत्राचं चिंतन करू लागले. अतिशय त्या ठिकाणी भक्तिभावानं रामप्रभूंचं चिंतन करू लागले. त्याच त्या ठिकाणी सुंदर असणाऱ्या क्षेत्रामध्ये आणि स्वामी नरहैनिंद यांनी त्या बालकाला रामचरित्र कथा वर्णन करून सांगितली. गोस्वामीजींना त्यांच्या गुरुजींकडून त्यांनी रामकथा ऐकायला मिळाली. रामकथा ऐकून त्यांनी आनंदी झाले.
माझ्या स्वामीची कथा त्यांनी ऐकलेली आहे, जी वाल्मिकानं लोकांच्या समोर सांगितलेली आहे, तीच रामकथा श्रवण केली. मग प्रवास करत करत त्यांनी महाराज तिथून अयोध्येतून काशी क्षेत्रापर्यंत गेले आणि काशी क्षेत्रामध्ये त्यांनी महाराज राहून 15 वर्ष त्यांनी वेदाध्ययन केलं. तिथे ज्यांच्याकडे राहिले शेष सनातनजी हे त्या महात्म्याचं नाव आहे. त्या शेष सनातनजी महात्म्याजवळ त्यांनी 15 वर्ष थांबून वेदाचं अध्ययन गोस्वामीजींनी केलं आणि सगळी कामं त्यांनी आटोपून काशी क्षेत्रातून ती आपल्या जन्मभूमीकडे पुन्हा येऊ लागली, चित्रकूटाकडे. चित्रकूटामध्ये त्यांनी प्रवेश केला. तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज हा त्यांच्या परिवारामध्ये जे राहिलेले लोक आहेत त्यांना असं वाटलं की हा आता मोठा झालेला आहे, याचा विवाह केला पाहिजे. म्हणजे 8 वर्षाच्या वयामध्ये मौजी बंधन झालं आणि तिथून पुढे 15 वर्षापर्यंत ते त्या ठिकाणी काशी क्षेत्रात राहिले. आता त्यांचं वय त्या ठिकाणी वाढलेलं आहे, लग्नाचं वय झालेलं आहे, लग्न करावा असा विचार त्यांनी सर्वांनी केला आणि 1583 मध्ये ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी महाराज गोस्वामीजींचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रत्नावली. ही रत्नावली अतिशय सुंदर आहे, ती तरुण आहे. पत्नी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज जीवन पारमार्थिक आहे त्यांचं, पण लग्न झाल्यानंतर केवढाही पारमार्थिक मनुष्य जरी असला तरी त्याच्या मनामध्ये बऱ्याचशा हालचाली निर्माण होतात महाराज. कारण लग्नाच्या वेळेला त्याच्या कपाळाला बांधलं जातं ना, त्याला काय म्हणतात? बाशिंग. अजून काहीतरी बांधलं जातं त्याला काय म्हणतात? मनढवळी, मुंढवळी. ती मुंढवळी जो शब्द आहे की नाही त्याचा अपभ्रंश झालाय मनढवळी. का बरं मनढवळी म्हणत असतील माहिती आहे? कपाळाला ते मोत्याचं बांधलं ना की याचं मन सारखं ढवळून जातं महाराज. ते बांधल्यावर असा मकर तो काय सांगाव, दोन दिवस बांधवायचं असते ते काय जास्त दिवस असते का? बोलायचं म्हणलं तरी असं असं करून बोलतंय महाराज, ते हलतं ना असं. त्याचं काय कौतुक त्याने पाहायचं. हे सगळं लग्नामध्ये त्याने मकडते, ती बायको पाहिली की त्याने फुगून जातं, त्याचं मन ढवळलं जातं. ती मनढवळी घरात घुसल्यानंतर तुलसीदास स्वामी त्या ठिकाणी महाराज पारमार्थिक आहेत गोष्ट खरी आहे, पण मनढवळी घरात आली आणि मन ढवळलं गेलं. पत्नीच्या छंदामध्ये त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीने कामातूर होऊन प्रापंचिक जीवन जगू लागले. बऱ्याच काळापर्यंत प्रपंच करतायत. एक दिवशीचा प्रसंग आहे, ती पत्नी त्यांची त्या ठिकाणी महाराज माहेरी गेली काही निमित्तानं. शेजारच्याच गावात होतं तिचं माहेर, नदी ओलांडून फक्त जायचं होतं शेजारच्या गावामध्ये. आणि तिथे त्या ठिकाणी पत्नी वास्तव्य करते आहे, माहेरी गेलेली आहे. एक दिवसाचा वियोगसुद्धा तुलसीदास स्वामींना पत्नीचा सहन झाला नाही. बायको माहेरी गेली, आता काय करा? आता तिला भेटायला गेलं पाहिजे. कसा जाऊ भेटायला? कोणत्या पद्धतीने जाऊ भेटायला? विचारच करायला लागले महाराज. पत्नीला भेटायला जायची तयारी, धो पाऊस पडत होता, पावसात जाण्याकरिता निघाले. म्हणे आता तिला भेटलंच पाहिजे रत्नावलीला. नदीला पूर आला, आता काय करावं? पुरावरच त्या ठिकाणी पुरातून पोहून जाण्याचा विचार करायला लागले. पोहून जायला त्यांनी तयार झाले. एक प्रेत वाहत आलं, कोणीतरी पुरात पडला मनुष्य मेला आणि प्रेत त्याचं वाहत आलं. त्यांना वाटलं लाकडाचा ओंडकाच आहे म्हणून प्रेतावर बसले आणि पलीकडच्या काठाला त्यांनी निघून गेले महाराज. आता जिथं ती रत्नावली माहेरी राहत होती ना, तिथंच त्या ठिकाणी महाराज तिचं ते सुंदर घर 2 मजल्याची इमारत होती आणि वरच्या खोलीमध्ये त्याने ती वास्तव्य करते हे यांना माहीत होतं. म्हणून वरती चढून जायचं, आता जावं कसं? एक भला मोठा सर्प त्या ठिकाणी महाराज त्या खांडाला वेटोळे घालून बसला होता आणि तो खाली लोंबला होता त्याची शेपटी. यांना वाटलं दोरच आहे म्हणून सापाला धरून घरावर चढले आणि घरावर चढून त्या खोलीत प्रवेश केला आणि आतमध्ये त्यांनी पत्नीला हाका मारायला सुरुवात केली. तिनं दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून त्या ठिकाणी महाराज पाहतात तर पतिराज डोळ्यासमोर दिसत आहेत. राम बोला, तुलसीदास स्वामी त्यांनी समोर आहेत. त्याने त्या पाहिलं म्हणे अहो एवढ्या पावसामध्ये एवढ्या विलक्षण परिस्थितीत तुम्ही कसे आलात? सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगितल्या. तुला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मी विभोर झालोय, तुझ्याशिवाय मी क्षणभर सुद्धा आता जगू शकत नाही. तू माझं सर्वस्व आहेस, तुला भेटण्याकरिता उतावळा झालो, एवढा कामातूर झालो की तुला भेटण्याकरिता त्या ठिकाणी महाराज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. ओंडका समजून त्या ठिकाणी एका प्रेतावरच बसून आलो, स्वतःच सांगू लागले. धावत धावतच तुझ्या घराच्या दिशेनं आलो, दोर म्हणून त्याने सापाला चढून आलो, तुझ्यावर एवढं प्रेम करतो आहे. नवीन नवीन फार प्रेम करतात महाराज. तारे तोड कर लावंगा, आता कोणता तारा तोडतो काय माहिती, असले तारे त्या ठिकाणी असतात. नंतर याचेच तारे गोल होऊन जातात, हा महत्वाचा विचार आहे. मग ती सुरुवातीलाच तारे असतात ते, नंतर सगळे तारे हडप होऊन जातात, ते लुप्त होऊन जातात तारे. अशी अवस्था, तुझ्याकरता मी एवढं करतो आहे. ती पत्नी मोठी हुशार आहे,
तिनं त्याने बोलायला सुरुवात केली, वा माझ्यावर किती प्रेम करता, माझ्यावर प्रेम करता म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, माझ्यावर प्रेम करता म्हणून पुरात उडी मारली, प्रेताची भीती वाटली नाही, सापाची भीती वाटली नाही, दुसऱ्या मजल्यावर त्यांनी चढून आला, माझ्याशी त्यांनी बोलून स्वतःचा अंतकरण मला प्रगट करून सांगत आहात, अहो एवढं त्या ठिकाणी सायास करून मला भेटण्याकरिता आलात, जर तुम्ही एवढे सायास भगवंताच्या प्राप्तीकरिता केले असते तर कदाचित एवढ्या सायासानं तुम्हाला परमात्मा प्राप्त झाला असता. ही रत्नावलीनं त्या ठिकाणी उपदेश केला तुलसीदास स्वामींना. बायकोचे शब्द ऐकले आणि प्रभावित झाले महाराज, बायकोच्या उपदेशानं, पत्नीच्या उपदेशानं प्रभावित झाले. हाड मास की देह तामे तिन जिनकी प्रीती, ती सु आधी जो राम प्रीती तो अवसी मिटही भव भीती. हाडा मासाच्या देहावर जेवढं प्रेम त्याने करता आहात, एवढंच प्रेम जर प्रभू रामचंद्रांवर केलं, भगवंतावर जर केलं, तर भवसागरातून तरुण गेले असते, एवढा दिव्य उपदेश बायकोनं त्याने केला महाराज. आता याच्यात बरेच उपदेश सांगण्यासारखे आहेत, आम्हाला वाटलं आम्ही सगळे उपदेश सांगून पुढं जाऊ, पण उपदेश सांगा इतकी आता वेळ आमच्याकडे शिल्लक राहिली नाही. लक्षपूर्वक ऐका, पुराणांमध्ये अनेक प्रकारचे उपदेश पाहायला मिळतात. मदालसेनं त्या ठिकाणी महाराज आपल्या मुलाला उपदेश केला, हे पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. आला शिकवण्या वाटा मातीच्या गर्भवासा, फार सुंदर वर्णन आहे महाराज. मुलाला उपदेश करते आई, पाळण्यात घातलं त्याला म्हणते पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. हा त्या ठिकाणी त्याला जोजा होती आहे, त्याला त्याने झोपी लावती आहे, त्याला उपदेश करते आहे. हा देह नाशिवंत मल मुद्रा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. फार सुंदर वर्णन आहे. आईनं मुलाला केलेला उपदेश, बापानं मुलाला केलेला उपदेश. भागवतामध्ये वृषभदेवाची कथा येते, त्यानं 100 मुलांना उपदेश केला आणि 100 मुलं बापाच्या उपदेशानं कृतार्थ झाले. मुलानं बापाला केलेला उपदेश, गोकर्णानं आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश केला आणि आत्मदेव त्यांनी कृतार्थ झाला. भागवत कथा तुम्ही त्यांनी ऐकत आहात. भावानं भावाला केलेला उपदेश, प्रभू रामचंद्रांनी भरताला उपदेश केला, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला उपदेश केला. जशी श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेली गीता, कृष्ण गीता आपल्याला माहिती आहे, तशी रामप्रभूंनी सुद्धा एक गीता सांगितली, त्याला रामगीता म्हणतात. आपल्या नासिक क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष्मणाबरोबर प्रभू रामचंद्रांचा झालेला जो संवाद आहे, त्या संवादातून रामगीता प्रगट झाली, रामगीता. म्हणून त्या ठिकाणी भावानं भावाला केलेला उपदेश, तसा पत्नीनं त्या ठिकाणी महाराज पतीला केलेला उपदेश, आईनं मुलाला केलेला उपदेश पाहायला मिळतो. गोपीचंद नावाचा राजा होता, नवनाथातली कथा आहे. त्याच्या आईचं नाव होतं मैनावती. या मैनावतीनं मुलाला उपदेश केला, संसारात अडकलास, संसारात त्या ठिकाणी अडकू नकोस. त्यानं त्यांनी महाराज आईचा उपदेश शिरोधार्य मांडला. हे अनेक कथा आपल्याला पाहता येतात. इथे पत्नीनं पतीला उपदेश केला आणि पत्नीच्या उपदेशानं भार होऊन गेले. काय करावं आता, कुठे जाऊ,
प्रभू रामचंद्रांची प्राप्ती करून घ्यायची आहे. पत्नीनं सांगितलंय भगवंताचं दर्शन एवढे सायाच त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाकरिता केले असते तर देव भेटला असता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, तुम्हाला सोपं सांगू, जेवढे सायास गोस्वामीजी त्या ठिकाणी प्रपंच मिळवण्याकरिता करतात तेवढेच सायास आपण प्रपंच मिळवण्याकरिता करतो. जेवढ्या खटापटी त्यांनी बायकोला भेटण्याकरिता केल्या तेवढ्याच खटापटी आपण आपल्या जीवनामध्ये प्रपंच मिळवण्याकरिता करतो आहोत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे का, जेवढी धावाधाव त्या ठिकाणी प्रपंच मिळवण्याकरिता करत आहात तेवढीच धावाधाव जर माझ्या श्यामसुंदराला मिळवण्याकरिता केली तर निश्चित श्यामसुंदर तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढेच परिश्रम करा, तेवढेच सायास करा, तेवढीच त्या ठिकाणी मनात खटाटोप करा. करी आयसी धावा धावी चित्त लावी चरणापे, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरवणी. भगवंताचं भजन करा, तेवढेच सायास भगवंताच्या प्राप्तीकरिता करा. तुम्हाला स्वरूपाचा बोध प्राप्त होईल, तुम्हाला परमात्म्याचं प्रेम प्राप्त होईल, जीवनमुक्त होऊन त्याने महाराज भक्तिसुखाचा आनंद प्राप्त करून घ्याल. हे दिव्यत्व त्या ठिकाणी महाराज त्या सायासातून तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून सायास करा परमात्म्याच्या प्राप्तीकरिता. कुठे जाऊ? आणि मग विचार केला, आता त्या ठिकाणी प्रयागराजला गेलं पाहिजे. प्रयाग क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले, साधू वेश धारण केला आणि प्रयागमधून त्यांनी बऱ्याच काळापर्यंत तिथे राहून काशीकडे प्रस्थान केलं. प्रभू रामचंद्रांचं चिंतन करत असताना आपल्या गुरुजींकडून जी रामकथा श्रवण केली होती तीच रामकथा परत काशीमध्ये येऊन लोकांच्या समोर सांगितली. काशीमध्ये येऊन रामकथा सांगितली आणि तिथे त्या ठिकाणी महाराज प्रभूंच्या दर्शनाकरिता अट्टहास वाटू लागला. कसा भगवान भेटेल, काय करू आता, कोणत्या माध्यमातून भेटेल. झालं काय ते ऐका, एक विलक्षण असणारा प्रसंग घडला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अजून 10:30 अर्धा तास कमी आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. फक्त असं आहे, असं झालं ते त्या ठिकाणी महाराज रोज बहिर्दिशेला जात असताना जे पाणी त्यांनी बरोबर घेऊन जात होते ना, असं शास्त्र सांगतं की बहिर्दिशेला जाताना म्हणजे परसाकडे जाताना नाहीच कळालं तर संडासला जाताना शेरभर पाणी नेत जाव, शेरभर असं शेरभर पाणी न्यायचे. ते पाणी घेऊन जात होते आणि ते पाणी नेत असताना त्यांनी सगळा कार्यक्रम आटोपला की येताना उरलेलं पाणी, थोडं पाणी उरत असेल, ते उरलेलं पाणी एका बाभळीच्या खोडावर टाकत होते. बाभळीच्या खोडावर टाकून द्यायचे. आता पिशाची अशी योनी असते जिला चांगलं खाता येत नाही, चांगलं पिता येत नाही, म्हणून त्यांनी चांगलं पाणी पिण्याचा अधिकार पिशाच्याला नसतो, खराब असणारं पाणी मलिन असणारं पाणी पिण्याचा त्याला अधिकार असतो. बाभळीच्या झाडावर त्यांनी खराब असणारं पाणी ओतलं की त्या बाभळीवर एक पिशाच्य राहत होतं, त्या पिशाच्यानं ते पाणी सेवन करावं. ते पाणी पिऊन त्याने तो पिशाच्य संतुष्ट झाला आणि संतुष्ट झाल्यानंतर एक दिवशी गोस्वामीजींच्या समोरच प्रत्यक्ष उभा राहिला. ते भूतच उभं राहिलं महाराज त्यांच्या समोर, घाबरले नाहीत. ते भूत त्यांना म्हणायला लागलं, सांग म्हणले मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे तू म्हणशील ती मी तुला द्यायला तयार आहे. पिशाच्य म्हणायला लागलं गोस्वामीजींना, ते म्हणले असं आहे, तू जर खरंच माझ्यावर प्रसन्न असशील तर आता सध्या मला जगातलं काहीच नको, मला एकच हवंय तो म्हणजे राम, मला रामाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचंय. मला राम कसा भेटेल ते सांग. तो म्हणला पहिलं त्याचं नाव घ्यायचं बंद कर. म्हणे का बरं, त्याचं नाव घेतलं की मी पळून जात असतोय. म्हणे पळे भूतबाधा भेने तेथे. पिशाच्याला राम नामाच्या समोर उभं राहता येत नाही. भूत पिशाच निकट नाही आवे, म्हणून तर त्या ठिकाणी महाराज भूत पिशाच्या जवळ येत नाही, राम नामाचा उच्चार श्रवण केला. त्याचं नाव घेऊ नकोस, तू माझ्यावर उपकार केलास, मला पाणी त्या ठिकाणी प्यायला मिळालं, मी संतुष्ट आहे. तू जर खरोखर म्हणतो आहे तुला त्याचं दर्शन घ्यायचं आहे, तुझ्या इष्टदेवाचं दर्शन घ्यायचं आहे, त्याचं दर्शन मी तुला प्राप्त करून देऊ शकत नाही पण त्याच्या दर्शनाचा उपाय सांगू शकतो. म्हणे काय उपाय? उपाय एवढाच आहे, इथून जवळच एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये रोज त्या ठिकाणी तुझ्या देवाची कथा सांगितली जाते, त्या रामाची कथा त्यांनी सांगितली जाते. आणि तिथे कथा सुरू असताना कथा श्रवण करण्याकरिता हनुमंतराय स्वतः येत असतात. कथा सुरू व्हायच्या आधी येऊन बसतात आणि कथा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी निघून जातात, एका वृद्धाच्या रूपात येत असतात. तुम्हाला माहिती आहे आता सध्या एवढे लोक बसले आहेत ना समोर, हे काय सगळे गावातलेच लोक आहेत, बाहेरगावचे लोक आहेत, बरेच लोक तुमच्या अपरिचित आहेत, मग कोणत्या गावून आले तुम्हाला काय माहिती. या सगळ्या लोकांमध्ये त्या ठिकाणी महाराज विलक्षण रूप धारण करून हनुमंतराय सुद्धा येऊन बसत असतात. ते आपल्याला जरी दिसत नसले, आपल्याला कळत नसले, तरी पण रामकथा जिथे सुरू असते, रामाचा महिमा जिथे गायला जातो, तिथे त्यांना यावंच लागतं, ते कोणत्या तरी माध्यमातून येतात. पण हनुमंतराय तिथे त्या ठिकाणी महाराज येत असतात असं त्या ठिकाणी महाराज सांगितलं. गोस्वामीजी त्या मंदिरामध्ये त्यांनी गेले, सगळ्यात आधी जाऊन बसले.
पाहिलं त्याने कोण येत आहे, सगळ्यात प्रथम त्याने वयोवृद्ध असणारा ग्रस्त तिथे आल्यासारखा दिसला, एक ब्राह्मण आल्यासारखा दिसला. तो समोर त्याने येऊन बसला. कथा सुरू झाली, रामकथा. आणि रामकथा त्याने सुरू झाल्यानंतर सुंदर असणारी कथा त्या सत्रातली सगळ्यांनी ऐकली. प्रभूंचं भजन त्याडमी सुरू झालं. मंगलमय असणारं परमात्म्याचं भजन सर्वजण करू लागले. ते हनुमंतराय आहेत, त्यांना राम नाम त्यांनी अतिशय प्रिय आहे. राम नामाचा जय जयकार त्यांनी ते स्वतः करू लागले. महाराज प्रभू रामचंद्र भगवान की जय, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय भगवंताच्या प्राप्तीकरिता किती सायास असतात बघा ना. बायकोचा उपदेश प्राप्त झाला, तिथून त्या ठिकाणी महाराज प्रयागराजला आले, तिथून काशी क्षेत्रात गेले, तिथे पिशाच्य भेटलं, त्या पिशाच्यानं हनुमंतरायांचा पत्ता सांगितला, हनुमंतराय सापडले, कथा पूर्ण झाली, सगळे लोक रामकथेला त्या ठिकाणी महाराज रामायणाला नमस्कार करून जाण्याकरिता निघाले. सगळे लोक निघून गेल्यानंतर ते वयोवृद्ध असणारे ब्राह्मण जायला निघाले. जात असताना गोस्वामीजी धावतच समोर गेले आणि त्यांचे पाय त्यांनी पक्के घट्ट धरले. ते म्हणे, अरे असं काय करतो आहेस, माझे पाय सोड. म्हणे, सोडणार नाही, मी तुम्हाला ओळखलं आहे. म्हणे, काय ओळखलंस, तुम्ही कोणी सामान्य गृहस्थ नाहीत, तुम्ही त्यांनी सामान्य मनुष्य नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी ब्राह्मण सामान्य नाहीत, तुम्ही तर हनुमंतराय आहात, मी तुम्हाला ओळखलेलं आहे, तुम्ही हनुमान आहात. हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष बोलायला सुरुवात. म्हणून तुला कसं कळालं, मला पिशाच्याने सांगितलंय, कारण त्या पिशाच्याला तुम्ही दिसता, तुम्ही कळता, त्यानं मला तुमचा पत्ता सांगितलाय, म्हणून मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही आता मला सोडून जाऊ शकत नाही, थांबा. हनुमंतराय मूळ स्वरूपात प्रगट झाले आणि गोस्वामीजींना दर्शन दिलं. सांगितलं, काय पाहिजे सांग. म्हणे, काही नको आहे, तुम्ही संत आहात आणि मला त्याने रामाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे, मला तुमच्याशिवाय त्याने राम कोणी दाखवू शकत नाही, माझ्यावर कृपा करा. हे दुःख भंजन मारुत नंदन सुनले मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुत नंदन सुनले मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, हे दुःख भंजन मारुत नंदन सुनलो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार. तुम्हाला सदैव रामाची भेट होते, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू, मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका. भगवंताला निरोप सांगा. तुका म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षणा, गोस्वामीजींच्या अंतकरणातला भाव आहे. तुम्ही स्वतः मला रामाच्या स्वाधीन करा, मला रामाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे, मला राम दर्शनाचा उपाय सांगा. हनुमंतराय संत आहेत, हनुमंतराय कृपाळू आहेत, हनुमंतराय दयाळू आहेत. हनुमंतरायांजवळ त्यांनी भक्ती, हनुमंतरायांजवळ शक्ती, हनुमंतरायांजवळ युक्ती पाहायला मिळते. म्हणून हनुमंतरायांच्या भक्तीनंच त्यांनी परमात्मा त्यांना प्राप्त झाला.
हनुमंतरायांच्या शक्तीनंच त्या ठिकाणी महाराज रावणासारखा मारता आला. आणि हनुमंतरायांच्या युक्तीनं त्या ठिकाणी महाराज अनेक गोष्टी रावणाला सुद्धा अहिरावण रामाला सुद्धा अहिरावण महिरावणाच्या तावडीतून सोडून आणलं. युक्तीच आहे महाराज ती देवी त्यांनी उचलून मोरीत घातली, स्वतःच डोक्यावर शेंदूर घेऊन तिच्या जागेवर बसले. युक्ती आहे असा युक्तिवाद हनुमंतरायांकडे आहे. पण असे त्यांनी हनुमंतराय त्याने सांगितलं, तुलसीदासजींच्या अंतकरणातला भाव पाहिला लक्षपूर्वक ऐका. संत कृपा करत असतात पण काय पाहतात? ते तुमच्या अंतकरणातला भाव पाहतात, ते तुमच्या अंतकरणातली श्रद्धा पाहतात, ते तुमच्या अंतकरणातलं प्रेम पाहतात, ते तुमच्या अंतकरणातला विश्वास पाहतात, ते तुमच्या अंतकरणातली निष्ठा पाहतात. आणि कासे लाविता ती निष्ठेची आबळे, आणि नेता ते कृपाळे पहिलं तिरा, ते पहिलं तिराला घेऊन जातात. हा फक्त निष्ठा तुमची संतांच्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज जो निष्ठावान असणारा भक्त आहे त्याच्यावर साधूची कृपा होते. आणि साधुबोध झाला की तो विलक्षण असणाऱ्या परमपदापर्यंत जाऊ शकतो. म्हणून त्या साधूवर प्रेम केलं पाहिजे, त्याला आपलं मानलं पाहिजे, त्या साधूला मायबाप समजलं पाहिजे. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत असं म्हटलंय. काय मी पतित कीर्तिवान, तुम्ही मायबाप आहात, माझ्यावर कृपा करा, मला भगवंताचं दर्शन त्यांनी कृपा करा, मजवरी मज दाखवा तो हरी, मला तो हरी दाखवा, असे त्या ठिकाणी विनवणी करू लागले गोस्वामीजी महाराज. आज कोणी विनवणी करायला तयार होत नाही, आज कोणी त्या ठिकाणी महाराज साधूच्या संगतीत राहायला तयार होत नाही. आज प्रत्येक मनुष्य स्वतःच साधू व्हायला तयार होतो, त्याला वाटतं मीच त्या ठिकाणी संत झालो पाहिजे. अरे पण माणसानं त्या ठिकाणी महाराज मोठ्या पदावर जाण्याचा विचार करावा. आम्ही लोकांच्या दृष्टीनं काय दिसत असू, लोक काय म्हणतील ते दिसत असू. काही लोक आम्हाला त्यांचा गुरु समजतात पण आम्ही स्वतःला कोणाचा गुरु समजत नाही. तुम्ही जर आम्हाला विचारत असाल तुम्ही स्वतःला काय समजता, तर आम्ही स्वतःला स्वतः शिष्य समजतो आहोत आणि जन्मभर शिष्यच राहू. ते गुरुजी आमच्याकरता सर्वे सर्व आहेत, त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं जीवन नाही. ते आमचे मायबाप आहेत आणि त्यांच्याच त्यांनी कृपाछत्राखाली आम्ही जीवनभर राहणार आहोत. आम्ही गुरुपदवी त्यांनी धारण करायला तयार नाहीत, आम्ही जीवनभर शिष्यच होऊन राहण्याकरता तयार आहोत. आणि शिष्य होऊनच जगतो आहोत आणि शिष्य होऊनच मरणार आहोत. उद्या लोक म्हटले पाहिजे कोणाचा शिष्य होता, हा महत्त्वाचा विचार आहे महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज ही भूमिका अंतकरणात धारण केली पाहिजे, ही विनंती करण्याची क्षमता अंतकरणात आली पाहिजे. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज ती विनंती करू लागले. काकुळतीला येऊन म्हणू लागले, सांगा मला राम पाहायचा आहे, कसा दिसेल? सांगितलं जा चित्रकूटात, जा चित्रकूटात जाऊन त्यांनी चंदन घासायला सुरुवात कर. आणि चंदन घासत असताना त्यांनी चंदन घासित राहा, घासित राहा, हा ते चंदन घासून इतरांना तिलक करीत राहा. एक दिवशी त्या ठिकाणी महाराज प्रभू तिथे येतील, घोड्यावर बसून येतील, दोघेजण त्यांनी येतील. राम लक्ष्मण हातात धनुष्य असेल, घोड्यावरून त्यांनी खाली उतरतील. जिथे तुम्ही मंदाकिनीच्या काठावर चंदन घासत असाल तिथे येऊन तुमचंच चंदन घेऊन तुमच्याच कपाळाला लावतील. ज्या दिवशी येऊन त्यांनी चंदन लावतील त्या दिवशी त्यांनी प्रभूंची भेट झाली असं समजा, तेच प्रभू आहेत असं समजा. तुलसीदासजी त्या ठिकाणी चित्रकूटात जाऊन चंदन घासायला लागले. आणि चमत्कार असा त्या ठिकाणी घडला की प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र त्यांनी महाराज दोन राजकुमारांच्या रूपामध्ये घोड्यावर बसून हातात धनुष्य घेऊन त्यांनी आले. तुलसीदासांनी पाहिलं, हनुमंतरांनी सांगितल्याप्रमाणे दोन कुमार आलेले आहेत, हातात धनुष्य आहे. त्या राजकुमारांनी त्यांनी बालक वेषात येऊन तुलसीदासांना चंदन मागितलं. चंदन त्यांनी महाराज मागू लागले, चंदन मागतील असा त्यातला भाव आहे, मागितलं. आणि चंदन त्यांनी मागितल्याबरोबर ओळखलं की हेच त्या ठिकाणी प्रभू आहेत. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज चंदन प्राप्त करून दिलं. हनुमंतरा तिथे पोपटाच्या रूपात जाऊन त्यांनी वास्तव्य करत होते. हनुमंतरांना ओळखलं आणि मनोमन त्या ठिकाणी महाराज म्हणू लागले, महाराज तुमच्याचमुळे आज मला परमात्म्याचं दर्शन झालं, प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. आता मला काय आज्ञा आहे, ती आज्ञा मला त्यांनी कळावी. चित्रकुटके घाट पर भई संतन की भीड, तुलसीदास चंदन घेसे तिलक देत रघुवीर. रघुवीर म्हणजे रघुनाथ, हा त्याने तिलक लावतो आहे, नवे तिलक मागतो आहे. हा दोन प्रकारचा भाव आपण, तिलक देत म्हणजे तिलक लावणं, आणि त्याने तिलक मागणं. बालक वेषामध्ये त्यांनी येऊन तिलक मागू, चंदन मागू लागले, हा त्यातला भाव आहे. प्रभूंचं दर्शन त्यांनी झालं, गोस्वामीजी त्यांनी कृतार्थ झाले, हनुमंतरायांची आज्ञा प्राप्त झाली. आणि हनुमंतराय त्यांनी महाराज अशा पद्धतीनं अयोध्येकडे जाण्याकरिता निघाले. गोस्वामीजी सुद्धा अयोध्येत जाऊन अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांनी करून प्रयागराज तीर्थावरती आले. प्रयागराज तीर्थात पदार्पण करून भरद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्यांचं दर्शन त्यांना तिथे झालं. कारण प्रयागराज म्हणजे त्या ठिकाणी महाराज अलाहाबाद क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमावरती अक्षयवट आहे, त्या वडाचं नाव आहे अक्षयवट. आणि अक्षयवटाखाली सदैव सत्संग चालू असतो.
तिथे भारद्वाज मुनी आणि याज्ञवल्क्य मुनी वास्तव्य करत आहेत. त्यांचं दर्शन त्यांनी झालं आणि त्यांच्या दर्शनाबरोबर लगेच अंतकरणामध्ये काव्य करण्याची स्फूर्ती झाली. काव्य करण्याची स्फूर्ती सुद्धा सहजासहजी होत नसते. जगद्गुरु तुकोबारायांना परमात्मा आणि नामदेव महाराज दोघे स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन जागं केलं आणि सांगितलं काम करावे कवित्व, कवित्व करा हे सांगितलं. म्हणून काव्य करण्याचं स्फुरण त्यांनी महाराज झालं संतांच्या संगतीत, भारद्वाज आणि याज्ञवल्क्यांच्या संगतीत गेल्यानंतर काव्य करू लागले. काय काव्य करावं? प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांनी लोकांच्या समोर सांगायचं आहे. सांगायला सुरुवात केली, संस्कृत भाषेत लिहायला सुरुवात केली. संस्कृत भाषेत आधी पण संस्कृतात तयार आहे, पुन्हा संस्कृतात लिहायला सुरुवात केली. 7 दिवस लिहिलं प्रभूंचं चरित्र. पण 7 दिवस चरित्र लिहिल्यानंतर चमत्कार असा झाला, ते 7 दिवस लिहिलेलं चरित्र एकाएकी गायब झालं. ते दिसेन असं झालं. काय झालं असेल काय कळे ना. 8व्या दिवशी त्यांनी चमत्कार घडला. भगवान शंकर स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन जणू अनुज्ञा दिली, अरे संस्कृतामध्ये तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र वाल्मिकानं तयार केलेलं आहे, ते लोकांना पाहायला मिळत आहे, पण सामान्य लोकांना संस्कृत भाषा कळत नाही, म्हणून तर तुला प्रगट व्हावं लागलं आहे. तुला रामचरित्रच सांगायचं आहे पण संस्कृत भाषेत नाही, ते तुला प्राकृतात सांगायचं आहे, सामान्य माणसाला कळेल असं त्यांनी सांगायचं आहे. म्हणून सामान्यांना कळेल अशी रामकथा हा लोकांच्या समोर सांग. भगवंत आणि शंकर अंतर्धान झाले आणि गोस्वामीजींना त्याडगी महाराज रामकथा लिहिण्याची अनुज्ञा प्राप्त झाली आणि प्राकृतात रामकथा लिहायला सुरुवात केली. चैत्र शुद्ध नवमी शके 1497 संवत्सर 1631 रामजन्माचा त्यांनी जो मुहूर्त आहे या त्याडगी मुहूर्तावर त्या चैत्रशुद्ध नवमीला त्याने रामकथा लिहायला सुरुवात केली आणि ती रामकथा लिहून पूर्ण झाली मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला, जी रामविवाहाची तिथी आहे. रामप्रभूंचा विवाह त्यांनी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला झाला आणि वैशाख शुद्ध सप्तमीला रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला. ही राज्याभिषेकाची तिथी आहे महाराज. म्हणून तर त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं रामप्रभूंच्या जन्माच्या तिथीपासून तर रामप्रभूंच्या विवाहाच्या तिथीपर्यंत गोस्वामीजींनी त्यांनी रामकथेची रचना केली आणि त्या रामकथेला नाव दिलं रामचरितमानस. या रामचरितमानस कथेची रचना झाली. या संपूर्ण कथेचा लिखाणाचा कालखंड त्यांनी 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस एवढा आहे. ही रामकथा लिहिण्याकरिता गोस्वामीजींना 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवस लागले. एवढ्या दिवसांमध्ये ही रामकथा रामचरितमानस कथा लिहून पूर्ण झाली आणि ती सगळ्या जगाच्या समोर त्यांनी मांडली. राम राज्याभिषेक आकापर्यंतच त्या ठिकाणी महाराज रामकथा त्यांनी सांगितली, तिथून पुढची रामकथा त्यांनी सांगितली नाही. कारण राम राज्याभिषेक म्हणजे आनंदाची पर्वणी, तिथून पुढच्या प्रसंगामध्ये फार दुःखद प्रसंग आहेत. लोकांना एवढा आनंद प्राप्त करून द्यायचा पुढची कथा का सांगावी. म्हणून रामकथा सांगत असताना किंवा तुलसी रामायण सांगत असताना रामराज्याभिषेकापर्यंतच कथा सांगायची असते, तिथून पुढची कथा सांगायची नसते. हा त्यातला भाव आहे. म्हणून गोस्वामीजींनी रामराज्याभिषेकापर्यंत ती कथा लिहून तयार केली आणि रामचरितमानस आपल्या सर्वांना प्राप्त झालं. ही रामचरितमानसाची प्रस्तावना आपण त्यांनी पाहतो आहोत आणि रामचरितमानसाचे लिखाण करणारे गोस्वामीजी त्यांचं चरित्र आपण त्यांनी पाहिलं. गतजन्मापासून तर तुलसीदास या रूपापर्यंत असणारं चरित्र सर्वांनी त्यांनी ऐकलंय. आता उद्याच्या सत्रामध्ये त्यांनी या कथेला रामचरितमानस असं नाव का दिलं याचा विस्तार आपण पाहूया. यानंतर त्यांनी महाराज अनेक सुंदर गोस्वामीजींच्या अंतकरणातले भाव प्रगट होतील. गोस्वामीजी अनेक पद्धतीने वंदना करतील. ते कोणाकोणाची वंदना करतात त्या सगळ्या वंदनेचा प्रसंग आपण त्यांनी पाहणार आहोत. पण ते उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. उद्याची कथाबरोबर त्यांनी 7:30 सुरू होईल. ती 10:30 त्यांनी आपण आटोपण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता 11:15 आलेले आहेत. आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. यानंतर त्या ठिकाणी संयोजक सूचना सांगतील आणि त्यानंतर आरती होईल आणि मगच आपण आपलं स्थान सोडायचं आहे. तोपर्यंत सर्वांनी आत्तापर्यंत जसे शांत बसून राहिलात असेच बसून राहा. आपल्या पत्रिकेमध्ये 7 ते 11 टायमिंग होता, त्यानुसार 11 वाजून फक्त 10 मिनटं वरती झालेली आहेत. म्हणजे आम्ही काय तुमचा जास्त बांध रेटलेला नाही, अजून आपण मापातच आहोत. म्हणून 5-10 मिनटं सूचना होतील. सूचना झाल्यानंतर त्या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतरच आपण आपली जागा सोडायची आहे, ही आमची विनंती आहे. चला